नमस्कार, मी अक्षय गवांडे. आपल्या सर्वांचं राहुरी ऍग्री अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. गुड इव्हिनिंग. तसं बघायला गेलं तर गुड इव्हिनिंग पण नाही राहिली, आता झोपायचं पण टाइम झालाय. पण ठीक आहे, तुमचा परवा पेपर असल्यामुळं हे लेक्चर आज येणं गरजेचं होतं, कारण तुमचं हे बघून पण झालं पाहिजे आणि त्याला जर रिव्हिजन करायचं असेल कुणाला, पण जास्त वेळ घालू नका. एकतर आत्ता जे होईल ते आपलं, आणि नंतर तुम्हाला बघायचं तर फास्ट मध्ये एका तासामध्ये परत कम्प्लीट करून घ्याते, किंवा आत्ताच नोट्स काढताना तशी आपण मेन मेन इम्पॉर्टंट पॉइंट ची काढा, जे 20-30-40 वाक्य होतील जे पेपरला जाताना आपण 5-10 मिनिटात कव्हर करू शकतो. ठीक आहे, या दृष्टीने आता सध्या नियोजन करा तुम्ही. आता आपण जे काही काल व्हिडिओ स्ट्रॅटेजी मध्ये सांगितलं होतं की टॉपिक तुम्हाला जे कव्हर करायचे, म्हणजे जे क्वेश्चन आपण सगळे अनालिसिस घेतलं फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड, थर्ड शिफ्टचं मी उद्या प्रश्न आणि उत्तर लिहितो जे काय आलेत ते. जर काय कुणाकडे असतील प्रश्न तर ते पाठवा, आपण त्याचे उत्तर तयार करून त्याची पण शिफ्ट जी शीट तयार करू तशी पीडीएफ टाईप, त्याच्यात तुमचे आन्सर पण असतील. ठीक आहे, तर मग फर्स्ट आणि सेकंड शीट जर तुम्हाला उत्तर प्रश्न बघायचे असतील तर राहुरी ऍग्री अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, तिथे जॉईन करा आणि ते पीडीएफ बघा तुमचे किती बरोबर आले किंवा काय. आता अनालिसिस नुसार ज्या ज्या प्रश्नाचे रिलेटेड टॉपिक सांगितले होते ते तुम्ही कव्हर केले असतील आज, ज्यांनी केले नाही त्यांनी उद्या परत 2-3 तासामध्ये मेन मेन ते चार्ट बघून घ्या. ठीक आहे, अभ्यास किती केला तरी कमीच पडतो, त्यामुळं उद्या फक्त शांततेमध्ये लय धावा, म्हणजे प्रत्येक पुस्तक पीडीएफ ही वाचू ती वाचू असं करू नका आता. त्यामुळं जर ज्यांनी टॉपिक काल सांगितलेले आज कव्हर केले असतील तर ठीक, ज्यांनी कव्हर नाही केले तर ते टॉपिक ज्या स्ट्रॅटेजी सेशन मध्ये आपण सांगितले मेन मेन, तर त्यानुसार ते कम्प्लीट करून घ्या. ठीक आहे, म्हणजे सॉइल ऑर्डर असतील, फ्रूट टाईप, प्रोपोगेशन, त्यानंतर आपण आणखी काय बघितलं सीडचे क्लासेस, ते सगळं बघून घ्या. आवाज येतोय? कमेंट करा एकदा, आवाज येतोय का? कुणाला प्रॉब्लेम आहे? येतोय का आवाज सगळ्यांना? ठीक आहे, तर बघा काल सांगितलं त्यानुसार स्ट्रॅटेजी सेशन नुसार ते टॉपिक 2-3 तासामध्ये मेन मेन चार्ट कव्हर करून घ्या. त्यानंतर आपण काल म्हटलं होतं की करंट काही स्कीम महत्वाच्या, ज्या स्कीम आपल्या महाराष्ट्राच्या सिलेबस नुसार दिलेल्या किंवा सेंटरच्या, आपण मागच्या लेक्चर मध्ये 8व्या आणि 9व्या अनालिसिस मध्ये घेतलंय पार्ट 2 मध्ये. पण जर आता कसं आहे, काल सेंटरच्या विचारल्या होत्या, जर उद्या पॅटर्न बदलला महाराष्ट्राच्या विचारलं तर म्हणजे मग जे हाती ते सोडून द्यायचं आणि दुसरी कपळत सुटायचं असं होईल. त्यामुळं त्यामुळं काय करा, पहिलं ते तर तुम्ही केलंय प्रॉपर मध्ये, त्याचे इयर बियर तेवढं तरी ध्यानात ठेवा, म्हणजे कोरडवाहू क्षेत्र विकास किंवा डीपीएपी त्या योजना ज्या बघितल्या आपण त्या पार्ट 2 मधलं ते ध्यानात ठेवा, कारण आज काल सेंटरच्या आल्या उद्या महाराष्ट्राच्या रिलेटेड फळबाग विचारली जाईल. ओके, तर त्यामुळं त्या नीट करून घ्या. मनरेगा अंतर्गतच्या त्या तर आहेच, आता ज्यांनी त्यांनी जे केलंय ते जे व्हिडिओ बघितला किंवा तुम्ही तुमचं जे वाचलं असेल तर ठीक आहे तिथपर्यंत. आता याच्याही पुढं काल जसं 16 तारखेला जे जे प्रश्न विचारले किंवा आतापर्यंत एफोनी जे काल क्वेश्चन होते ना ते एफोनी मागच्या 2 वर्षामध्येच विचारलेले, आणि त्याच्यात पण आपली जी महाराष्ट्राची महाराष्ट्र बँकेची जी एफोनी एक्झाम घेतली होती 2021 मध्ये, त्या पीडीएफ जर वाचली असती ना कुणी, 11 बिट जसेच्या तसे विचारले होते, डायरेक्ट शब्द सुद्धा चेंज केला नव्हता. ती पीडीएफ मी तुम्हाला ग्रुपवरती टाकतो टेलिग्राम वरती राहुरी ऍग्री अकॅडमीच्या, ती बघून घ्या. त्याच्यातून परत 5-7-8 येऊ शकतात, कारण महाराष्ट्राचं रिलेटेड आयबीपीएस ने घेतलेला तेवढा एकच पेपर होता, त्यामुळे तो सोर्स त्यांच्याकडे होता आणि त्यांनी तेच 10-11 क्वेश्चन जसे घेतले तसेच टाकले. पण ते आपल्याला कसं आहे, पेपर झाल्यानंतर कळतं की इथून आलेलं आहे. तुम्हाला जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायला लावले तुम्हाला वाटलं कसं काय, ते तर डिग्री लेवल आहे, खूप हार्ड आहे, म्हणजे ते काही इकडे येणार नाही, पण त्याच टाईप आहे. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर कोणी बघितले नसतील एफओचे, मग कालही सांगितलंय 2 वर्षाचे आणि प्लस आपला मागचा महाराष्ट्राचा बँकेचा एफओनी घेतलेला पेपर, एफओचा पेपर जो होता 2021चा, तो मी ग्रुपवर टाकतो, तो बघून घ्या. ठीक आहे, 40-45 क्वेश्चन आहे. आता आपण आपल्या स्कीम चालू करूया. ठीक आहे, ह्या स्कीम मध्ये खूप डोकं खोलवर, म्हणजे डिटेल जाऊ नका जेवढं वरच्या वर आहे, कारण आता एक दिवस आहे आणि तुम्ही जर वाचल्या नसतील आणि जर खूपच सगळं प्रत्येक शब्द न शब्द जर बघायला गेले तर तुमच्या ध्यानात राहणार नाही. कारण म्हणजे बघा, आपण रिपोर्ट आता तुम्ही सगळे म्हणणार सर हा रिपोर्ट इरिगेशनचा मिनिस्टर ऍग्रिकल्चर मिनिस्ट्रीने दिलेला डाटा, एक्सपोर्टचा डाटा, इम्पोर्टचा डाटा, किंवा मग आणखी दुसरा कोणता होता नाबार्ड नुसार बँकेबल प्रोजेक्ट, अरे हे सगळं मटेरियल जरी आपण वाचलं ना आयबीपीएस एफ ला वर्षभर, तरी पण 45-50 च्या वर क्वेश्चन बरोबर येत नाही, तरी पण करंटचे करंट बेस्ड रिपोर्टचे क्वेश्चन आयबीपीएस एफच्या मेन्सला आपल्याला सोडून मागाव्या लागतात. का? कारण ते एवढ्या व्हॅल्यू एवढे स्टेट कसे ध्यानात राहतील. त्यामुळे आता त्याच्या मागे न लागता
जर थोडंफार तुम्हाला लई इम्पॉर्टंट एखाद दोन पानं कोणी दिले तरच ठीक आहे, ते पण सगळ्याचे हा, प्रत्येकाचं एक एक दोनचा काय उपयोग नाही. त्यामुळं जर एक दोन पानामध्ये मटेरियल आलं तर ठीक, नाहीतर नका वाचू ते. कारण तसे एक दोन क्वेश्चन जरी विचारले तर आपल्याला त्या 5 ऑप्शनमधून परत ते काढायचंय स्टेट किंवा ते ध्यानातही राहिलं पाहिजे. इथं 4-4 महिने करंट वाचून ध्यानात राहत नाही. त्यामुळे आता स्कीम या तुम्ही सगळ्यांनी वाचलेल्या किंवा बघितलेल्या कुठे ना कुठे तरी, त्यामुळे थोड्याफार ध्यानात राहतील म्हणून ह्या घेतोय. ओके, MSP ते आपण कव्हर करू सगळं ठीक आहे, किंवा ऍप असतील 2-4. तर बघा आता याच्यामध्ये पहिली स्कीम कोणती आपली, आता एक कृषी सेवक आणि IBPSCFO लगेच 15 दिवसामध्ये एक्झाम आहे, त्यामुळे दोन्हीसाठी उपयोगी पडणार आहे. याच्यामध्ये आपण स्कीम असतील, सेंटरचं काय आपले ऍग्रिकल्चर सेन्सस असतील, की इम्पॉर्टंट ऍप असतील, किंवा MSP टॉपिक कव्हर करू. आता पीएम किसान स्कीम, ओके, मराठी मध्ये पण पीएम किसान म्हणतात, आणि सगळ्या मराठी वाल्यांसाठी जे बघताय त्यांना एक सांगतो, जरी ही PDF इंग्लिश मध्ये असली तरी तुम्हाला सांगताना मी सगळं मराठीत सांगतोय, त्यामुळे बोलण्याचं लक्ष ठेवा. एकही प्रश्न त्यातला जसा इंग्लिश वाल्यांना कळणार आहे तोच तुमच्यापर्यंत येणार आहे ठीक आहे. त्यामुळं तसं बघून घ्या, परत म्हणता सर की मराठी मधून घ्या PDF जरी इंग्लिश मध्ये, कारण प्रत्येक शब्द मराठीत कन्वर्ट करणं शक्य नाही लगेच एका दिवसामध्ये पूर्ण. त्यामुळं तुम्ही आता मराठी मध्ये जे सांगतोय ते ऐकून घ्या, आणि प्लस आपलं इंग्लिश चालूच आहे म्हणजे दोन्ही तुम्हाला समजेल ठीक आहे. आता पीएम किसान ही सेंट्रल सेक्टर, पहिली गोष्ट सेंट्रल सेक्टर म्हणजे पूर्णपणे सेंटर 100% देतं, आणि सेंट्रल स्पॉन्सर्ड म्हणजे काय, की थोडंफार स्टेट सेंटर देतं थोडंफार राज्य देतं. मग इथं काय बघितलं आपण, सेंट्रल सेक्टर स्कीम आहे म्हणजे 100% फंडिंग गव्हर्नमेंट देतं. प्रधानमंत्री, पीएमचा अर्थ कधी पण प्रधानमंत्री. त्याच्यानंतर किसान सन्मान निधी, किसान SA सन्मान आणि यांचा निधी, किसान सन्मान निधी ही त्याचा लॉन्ग फॉर्म आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2019 ला ही योजना लागू झालेली, कधी 24 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, त्याच्यानंतर 10 दिवसांनी. चुकलं तर सांगा बरं का, आता झोप पण लागलेली, एक तर लेट झालंय त्यामुळे थोडंफार गुंगी मध्ये एखादं अर्ध उलट झालंच तर तिथं सांगत चला कमेंट मध्ये ठीक आहे, म्हणजे तुम्ही पण जागे राहशाल. तर बघा 24 फेब्रुवारी 2019 गोरखपूर इथून लागू झाली, आणि हे कुठून, उत्तर प्रदेश इथून लागू केली होती पीएम किसान स्कीम. त्यानंतर ही बॅक इफेक्टनी 1 डिसेंबर 2018 पासून लागू केलेली, म्हणजे स्कीम कधी पण 24 फेब्रुवारी 2019 ला झाली, पण हा लाभ कधीपासून द्यायचा तर तो 1 डिसेंबर 2018 पासून दिला. तुमचं घेताना मी फक्त ह्या अशा टाइप पण घेतलं असतं, पण तिथं तुम्ही जे स्कीम किंवा रिपोर्टनुसार जे बघितलंय तिथं 5-5 वाक्यात डायरेक्ट सेंटेन्स जातात, त्यामुळे त्या 5 वाक्याचं मला ते सगळं कव्हर करणे नाही, तर ह्या स्कीमच्या फक्त इयर अँड पैसे किती दिले याच्यावर उत्तर निघतं. पण 5 वाक्य आले तर तुम्हाला तेही करणे, त्यामुळे कानावर तरी पडू द्या ऍटलीस्ट, म्हणजे तुम्हाला तिथं कळून जाईल थोडंफार ठीक आहे. बघा उत्तर प्रदेश 24 फेब्रुवारी 2019 1 डिसेंबर 2018. त्यानंतर इथं इनकम वाढवायची होती फार्मरची, जर तुम्हाला बियाणं खतं घ्यायला काय पैसे नाहीये, जर ते 2000 रुपये तुम्हाला खरीपच्या अगोदर भेटले तर तुम्ही त्याचं बियाणं घेशाल, आणि लागवड केल्यानंतर तुम्हाला उत्पन्न भेटल, म्हणून ऑगमेंट द इन्कम. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट आणि UT म्हणजे आपले केंद्रशासित प्रदेश, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश हे काय करणार, शेतकऱ्यांची ओळख करणार, आयडेंटिफाय करणार. मग आता आपण बघा पीएम किसानचा सगळ्या घरांमध्ये लाभ भेटतो जे शेतकरी त्यांच्यासाठी, तर त्यांना कोण आयडेंटिफाय करतं, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश, कारण सेंटर कशाला करत बसल, पैसे देतो आम्ही, तुम्ही आयडेंटिफिकेशन करा या सगळ्याचं. त्यानंतर फंड विल बी डायरेक्टली ट्रान्सफर 2000 रुपये येतात 4 महिन्याला. ध्यानात ठेवा वर्षभरामध्ये 3 हप्ते येतात, 2-2 हजाराचे 3 हप्ते, 2-2 हजाराचे 3 हप्ते ध्यानात ठेवा, म्हणजे टोटल किती, 6000 रुपये ठीक आहे. इथपर्यंत एकदा सांगा स्पीड आणि समजतंय का तुम्हाला, दोन्ही गोष्टी सांगा मला, म्हणजे मग त्यानुसार चालायला आपल्याला. बाकीचे कमेंट करा जरा एकदा सगळे बघू द्या. ठीक आहे चला, जर तुम्हाला आज समजलं नाही तर उद्या परत एकदा, म्हणजे समजणार तर आहे पण जर ते ध्यानात राहणार नाही सगळंच. ओके, आजच्या जर ध्यानात राहिलं असतं तर मग सगळ्यांनी टॉप हल्ला असता, IBPSCFOचे एवढे आपल्याला कशाला वाचत बसायला लागलं असतं. तर त्यामुळं जर आज नाही ध्यानात राहील तर उद्या फक्त एकदा सेंटरवर जाणार असेल परवाच्या पेपरसाठी, जाताना फक्त एकदा एवढं वाचून घ्या मोबाईल वरती जाताना, म्हणजे आपलं बघून घ्या पटापट, फक्त स्क्रीन उघडायची एवढे 2-3 वाचायचं, लगेच पुढे जायचं, लेक्चर नाही ऐकत बसायचं, मग तेव्हा तसं करा ठीक आहे. आता बघा त्यानंतर पुढचं, याच्यामध्ये इनिशियली 2 हेक्टर पर्यंतच लाभ भेटत होता, पण आता हे नाही, 2 हेक्टर पर्यंत जे स्मॉल मार्जिनल फार्मर होते त्यांना लाभ भेटत होता, पण तो सगळं बंद केलं आणि डायरेक्ट सगळ्यांना लागू केलं 2019 मध्ये
लँड होल्डिंग फार्मर, ज्यांच्या ज्यांच्याकडे जमीन आहे, जे छोटे असू मध्यम असू मोठे असू, त्यांच्यासाठी ही योजना चालू आहे. मग ध्यानात ठेवा, 2 हेक्टर पर्यंत नसून आता काय केलं त्यांनी, एक्सटेंड केलं इन्क्लुडिंग ऑल लँड होल्डिंग फार्मर, ज्यांच्या ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना इन्क्लूड केलं. त्याच्यात पण थोडेफार क्रायटेरिया आहे बघू. काल हा प्रश्न विचारला काय, फॅमिली डेफिनेशन, कुटुंबामध्ये कोण येतं, हजबंड वाईफ आणि त्याचे मायनर चिल्ड्रन. ध्यानात ठेवा, एखादा प्रश्न जर ह्या 3 शिफ्ट मधला आलाच परत इकडे तर आपल्याला तो बघायलाच लागणार आहे, ठीक आहे. तर मग ध्यानात ठेवा, फॅमिलीमध्ये किंवा 5 वाक्यामध्ये 1 वाक्य जर कॉमन तिकडचं इकडे आला असेल तर होऊ शकतं ना, आपल्याला फायदा होईल. त्यामुळे हजबंड वाईफ आणि मायनर चिल्ड्रन हे फॅमिलीच्या डेफिनेशन मध्ये, आई वडील नाही म्हणजे आई वडिलांचे आई वडील नाही आहेत, फक्त आपली काय म्हणतो छोटं कुटुंब सुखी कुटुंब तसंच आहे, हजबंड वाईफ आणि त्याचे छोटे चिल्ड्रन, ठीक आहे. हम दो हमारे दो. त्यानंतर पीएम किसान स्कीम वॉज फर्स्ट इम्प्लिमेंटेड बाय, रायतू बंधू स्कीम जी तेलंगणाची होती का, त्या बेसवर आपण ही स्कीम तयार केली. रायतू बंधू कोणाची आहे, तेलंगणाची. त्यानंतर 6,000 रुपये वर्षाला देतो, किती रुपये, 6,000 रुपये 3 इन्स्टॉलमेंट मध्ये देतो, ही पण ओके, 6,000 3 इन्स्टॉलमेंट, 2,000 रुपयाचा हप्ता असतो. लँडलेस लेबर, ज्यांच्याकडे जमीन नाही, असे जे आपण म्हणतो कामगार किंवा मजूर, जमीन नाही तर ते याच्यासाठी कव्हर नाही करत, म्हणजे पीएम किसान मध्ये ज्यांच्याकडे जमीन नाहीये पण ते रोजगार काम म्हणजे दुसऱ्याच्या शेतावरती कामाला जातात पण त्यांची स्वतःची जमीन नाही, असे त्याच्यामध्ये कव्हर्ड केलेले नाही. त्यानंतर 16वा इन्स्टॉलमेंट आता सध्या दिलेला आहे लेटेस्ट जानेवारी मध्ये, म्हणजे तुम्हाला जर पेपर तिथं 15वा जर ऑप्शन, म्हणजे आता कसं आहे जर पेपर डिसेंबर मध्ये काढायला असेल तर लेटेस्ट 15वी असणार आहे, पण जर लेटेस्ट त्यांनी जानेवारी 2024 नुसार 16 आकडा असेल तर ध्यानात ठेवा 16वी इन्स्टॉलमेंट आहे, कारण IBPSCFO इन्स्टॉलमेंट पण विचारते. लेटेस्ट आता सध्या ही इन्स्टॉलमेंट दिली तर ती 16वी होती आणि 18,800 करोड, कारण पीएम किसान मध्ये जर 2-3 टॉपिक विचारून झालेत, 2-3 MCQ त्याच्या बाजूचं मटेरियल उचलण्याचा प्रयत्न केला जाईल जर आलं तर, आणि हे सगळे प्रश्न जवळपास IBPSCFO ला येऊन गेलेत. त्यानंतर बेनिफिशरी सगळ्यात जास्त, आता सगळ्यात जास्त फार्मर कुठे आहे, उत्तर प्रदेश मध्ये, त्यामुळे मग सगळ्यात जास्त बेनिफिशरी पण उत्तर प्रदेश मध्ये, 2 नंबर महाराष्ट्रात. ध्यानात ठेवा, उत्तर प्रदेश मध्ये सगळ्यात जास्त बेनिफिशरी आहेत. मग याच्यात काय काय बघितलं आपण, आता सध्या सगळ्या लँड होल्डिंग फार्मरला ही स्कीमचा लाभ घेता येतोय, फॅमिलीमध्ये हजबंड वाईफ आणि त्याचे मायनर चिल्ड्रन येतात. त्यानंतर रायतू बंधू स्कीम तेलंगणाची, त्या बेसवर ही तयार केली गेली, 6,000 रुपये 3 इन्स्टॉलमेंट, प्रत्येक इन्स्टॉलमेंट 2,000 रुपयाची. लँडलेस लेबर जे असतात तर ते कव्हर केलेले नाही, आता सध्या 16वी इन्स्टॉलमेंट दिली 18,800 करोड रुपयाची, आणि बेनिफिशरी उत्तर प्रदेश मध्ये सगळ्यात जास्त, 2 नंबर महाराष्ट्रात, ठीक आहे. 1 नंबर ध्यानात ठेवा, आता 2 नंबर ध्यानात नाही राहायचं तुमच्या एवढं. त्यानंतर इलिजिबिलिटी, आता काय सांगितलं त्यांनी, बिलो ऑफ द सम कॅटेगरी ऑफ बेनिफिशरी नॉट इलिजिबल, आता ह्या लिस्ट मधले कोण इलिजिबल नाहीये तर ध्यानात ठेवा, इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर, खूप मोठे असे ते संस्थानिक किंवा आपण संस्था ज्यांच्या खूप जास्त प्रमाणात जमिनी, तर ते नाही त्याच्यासाठी. जास्त प्रमाणात 100 एकर 200 एकर 300 एकर जमिनी ज्यांच्याकडे आहेत, इन्स्टिट्यूशनल लँड होल्डर, संस्थानिक म्हणतो आपण त्या टाइप मध्ये थोडस. त्यानंतर जो फॅमिली बिलॉंगिंग टू फॉलोइंग कॅटेगरी, मग कोण, तर कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, संविधानिक पदावर जर कोणी असेल, म्हणजे आपले सगळेच माननीय राष्ट्रपती असतील किंवा सगळे संविधानिक पदावरती जे जे ते त्यासाठी 2-2 हजार रुपयासाठी ते इलिजिबल नाही. त्यानंतर मंत्री असतील किंवा लोकसभा राज्यसभा विधानसभा ह्या सगळ्या, म्हणजे एवढं ध्यानात ठेवा, मंत्री त्यानंतर संविधानिक पोस्ट वरचा किंवा आपले आमदार खासदार सगळे विधानसभेतले आणि विधान परिषदचे पण, हे सगळे इलिजिबल नाही. त्यानंतर म्युनिसिपल म्हणजे महापौर असेल तर तो पण त्याच्यासाठी इलिजिबल नाही, मेयर. त्यानंतर एखादा चेअरपर्सन असेल डिस्ट्रिक्ट पंचायतचा, म्हणजे आपल्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष, तर ते पण त्याच्यासाठी इलिजिबल नाही. त्यानंतर पुढचं, मंथली पेन्शन ज्यांना 10,000 रुपयाच्या वरती भेटते असे इलिजिबल नाही, महिन्याला जे पेन्शन 10,000च्या वरती घेतात त्यांना ही स्कीम लागू होत नाही. त्यानंतर जे इन्कम टॅक्स पेड करतात, इन्कम टॅक्स जिथं जिथं पेड केला जातो तिथं कोणती स्कीम लागू नसते, ध्यानात ठेवा. त्यानंतर पुढचं, डॉक्टर इंजिनियर हे सगळे यांना पण लागू नाही. टेनंट फार्मर आणि लँडलेस सगळ्यात महत्वाचं, बाकी सगळं ध्यानात राहील तुमच्या, पण शेतकऱ्याला लागू होते स्वतःची जमीन असेल तर, पण टेनंट फार्मर म्हणजे जो भाडेतत्व आपण एखाद्याची जमीन जर कसायला घेतली पैसे देऊन वर्षासाठी, टेनंट फार्मर किंवा लँडलेस लेबर म्हणजे ज्याला जमीन नाही असा मजूर, हे दोघंही इलिजिबल नाहीत. सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवा, टेनंट फार्मर लँडलेस लेबर इलिजिबल नाही. मायक्रो लँड होल्डिंग, तुमच्याकडे 2 गुंठे 3 गुंठे जमीन आहे आणि तुम्ही चालले द्या 2,000 रुपये मला, कसं जमल,
मायक्रो लँड होल्डिंग इलिजिबल नाही त्याच्यामध्ये, कारण तुम्ही तिथं अॅग्रिकल्चरचं कल्टिवेशन घेत नाही किंवा ते खूप छोटा एरिया असल्यामुळं मायक्रो लँड होल्डिंग असेल तर ते त्याच्यासाठी किंवा तो कल्टिवे मायक्रो लँड होल्डिंग आहे पहिली एक दोन गुंठे किंवा घरासाठी जागा घेऊन ठेवली आणि तिथं तुम्ही कल्टिवेशन करत नाही, तुम्हाला नाही भेटणार ते. त्यानंतर अॅग्रिकल्चर लँड आहे पण ती आपण नॉन अॅग्रिकल्चर पर्पज साठी, नॉन अॅग्रिकल्चर पर्पज साठी आपण जर तिचा काम चालू आहे सध्या किंवा कंपनी विंपनी किंवा गोडाऊन तिथं उभारलेलं आहे तर 2000 रुपये भेटणार नाही. म्हणजेच महापौर असू किंवा तुम्ही अध्यक्ष असाल किंवा मग इकडे आपण मंथली पेन्शन 10000 रुपयाच्या वरती भेटते, इन्कम टॅक्स पेड करताय, किंवा भाडेतत्वावर शेती घेतली, किंवा लँडलेस लेबर म्हणजे ज्यांच्याकडे शेती नाही असे मजूर, किंवा मग मायक्रो लँड होल्डिंग पण जी अॅग्रिकल्चर साठी वापरत नाही, किंवा जमीन आहे पण ती अॅग्रिकल्चर साठी वापरत नाही असे इलिजिबल नाहीत. त्यानंतर क्वेश्चन काय विचारलं माय अॅग्रिकल्चर एमपीएससी ला, आणि हे जे डार्क केलेलं होतं सगळं मेन मेन बोर्ड केलेलं तर ते सगळं एफ ओला त्यातले 50% क्वेश्चन महत्वाचे येऊन गेलेत, त्यामुळे तेच येणार मागच्या 2-3 वर्षामध्ये तेच विचारलेलं. ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघा मोटो काय आता याचा, मोटो इन्कम सपोर्ट बेनिफिट तुम्हाला सांगितलं, खत बियाणं आणण्यासाठी इन्कम सपोर्ट भेटतो तो. ओके, इलिजिबल फार्मर रिसिव्ह अमाऊंट ऑफ 6000 रुपये वर्षाला भेटतात बरोबर. त्याच्यानंतर फॉर्मर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इलिजिबल नाही, कोणताच संविधानिक पदावर असू नाही तर तिकडे खासदार आमदार असू ते इलिजिबल नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर सबसिक्वेंट ऑफ द प्रिस्क्राइब डेट, आता हे लय अवघड आहे, जर त्यांनी काय सांगितलं माहिती का जमीन माझी मी दुसऱ्याला जर दिली तर ती जमीन त्याला दिली पण मी इलिजिबलच राहणार असं कसं काय, तुझ्या नावावर जर 1 एकर जमीन होती तू दुसऱ्याकडे ट्रान्सफर केली तुला 2000 भेटणार नाही. ओके, म्हणजेच काय सांगायचं याच्यामध्ये तुम्हाला की इन्कम सपोर्ट भेटतो 6000 रुपये वर्षाला भेटतात, 2-2000चे 3 इन्स्टॉलमेंट हे ध्यानात ठेवा. आणि पुढचं मला असं सांगा की 6000 रुपये हे सेंटर देतं आणि 6000 रुपये आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं तर ती कोणती स्कीम आहे. पटकन कमेंट करा म्हणजे पुढे जायला आपल्याला. ठीक आहे, एक स्कीम झाली पीएम किसान 24 फेब्रुवारी 2019, 1 डिसेंबर 2018 बॅक इफेक्ट बसून चालू झाली ती उत्तर प्रदेश मधून पहिली, 6000 रुपये वर्षाला 2-2000चे 3 हप्ते. सांगा पटकन महाराष्ट्र राज्याची कोणती स्कीम आहे जी 6000 रुपये देते, स्टार्ट केला आता पहिलाच हप्ता दिलाय त्यांनी 2023 मध्ये चालू झाली. ध्यानात ठेवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, नाव ध्यानात ठेवा नमो शेतकरी. जर विचारलं सेंट्रलच्या धर्तीवर पीएम किसानच्या कोणती योजना चालू केली, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, 6000 रुपये महाराष्ट्र सरकार देत. आता पुढचं प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ओके, किसान मानधन योजना ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे जी स्मॉल आणि मार्जिनल फार्मर साठी आहे. आज पैसे कमवतोय तोपर्यंत काही नाही, पण म्हातारे झाल्यानंतर आपल्याला आपलं वय झाल्यावर काहीतरी पैशाची सोय करून ठेवायची, म्हणून शेतकऱ्यांसाठी स्मॉल आणि मार्जिनल, स्मॉल म्हणजे आपले छोटे शेतकरी, मार्जिनल सीमांत शेतकरी 2 हेक्टरच्या खालचे. ओके, ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे जिचं वय ध्यानात ठेवा 18 वयापासून 40 वर्षापर्यंत आपण काढू शकतो, 18 पासून 40, कारण तुम्ही म्हातारे झाल्या माणसाने मी पैसे भरतो 55 ते 200 आणि मग आता परत लगेच आज भरले मग पुढच्या 60 वर्षात झालं का घेतो तसं नाही, 18 ते 40 मध्ये पैसे भरायचे, 18 ते 40 मध्ये पैसे भरायचे आणि मग 60 वर्षाचं झालं तुम्हाला 3000 रुपये भेटणार. 9 ऑगस्ट 2019 पासून इफेक्टिव्ह येते, 9 ऑगस्ट 2019 पासून इफेक्ट चालू झालाय ध्यानात ठेवा. मग इयर तर ध्यानात ठेवा 2019 फिक्स आहे दोन्ही पण योजनांचं. ठीक आहे, प्रधानमंत्री किसान मानधन योजना प्रोव्हाइड 3000 रुपये मंथली, किती भेटणार तुम्हाला 3000 रुपये महिन्याला, 55 ते 200 रुपये भरायचे आणि हे 60 वर्षानंतर भेटतात. हे प्रश्न खूप महत्वाचा बरं का, याच्यावरती ईएफओने विचारलेलं आहे 3000 रुपये 60 वर्षांनी. त्यानंतर हप्ता किती 55 ते 200 हा प्रश्न येऊन गेलाय तर दोन्हीकडे पण आलाय. त्यानंतर 55 ते 200 रुपये म्हणजे तुमचं वय 18 आहे ना तर 55 रुपये भरा आणि तुमचं वय जर 40 झालं असेल तर तुम्हाला 200 रुपये भरावं लागतील, कारण ते तुम्हाला मग 40 ते 60 मध्ये त्यांच्याकडे जमा होणार करणार आपण आणि मग 60 ला आपल्याला 3000 रुपये भेटणार. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढचं काय सांगितलं एलआयसी, हे सगळं जे फंड जो पैसा गोळा होतो तो एलआयसी बघते. मग काय काय बघितलं, ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर साठी म्हणजे छोटे आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी 18 ते 40 वर्ष, त्याच्यानंतर 9 ऑगस्ट 2019 इफेक्ट पासून चालू झाली, त्यानंतर 3000 रुपये महिन्याला भेटणार कधी 60 वर्षानंतर आणि 55 ते 200 रुपये हप्ता भरायचा ध्यानात ठेवा 55 ते 200. आणि त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, तिथे ना
पन्नास ते 200, 55 ते 200 आलं का आठवतच नाही, किती पाठ करून जावा, भरपूर पाठ केलेला असतंय, पण जेव्हा ते येतं ना त्यावेळेस कळतं, मग नंतर आपल्याला अक्कल येते की आईला 55 55 आहे आता, पण परत प्रश्न विचारतच नाही। त्यामुळं आता इथे कसं क्रिस चौकला रिपीट होत आहे आयबीपीएस एफ ओचे, त्यामुळे ध्यानात ठेवा 55 रुपये ते 200, 50 नाही ठेवलं त्याने, आधी मध्येच 55 ठेवलंय, ठीक आहे। त्यानंतर आता स्टार्ट 9 ऑगस्ट 2019, पण तुम्हाला सांगितलं होतं ती इफेक्टिव्ह होती लॉन्च 12 सप्टेंबर 2019 ला रांची झारखंड पासून झाली, पण एक तर ध्यानात ठेवा तारीख जाऊ दे मरू दे तिकडे, आता जरी नाही राहिली तरी चालेल, पण इयर महत्वाचं आहे, 2019 मध्ये ही योजना आलेली 12 सप्टेंबर 2019 ला, कुठून? रांची झारखंड, पीएम किसान उत्तर प्रदेश मधून, गोरखपूर मधून, आणि ही जी किसान मानधन ही रांची झारखंड वरून, ठीक आहे। प्रश्न विचारण तुम्हाला आधी मध्ये, त्यामुळे लक्ष राहू द्या, ठीक आहे ठीक आहे। तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तेव्हा थोडं किचकट वाटल, पण ध्यानात राहायचा प्रयत्न करा। त्यानंतर पेन्शन फंड मॅनेजर मिनिस्टर मॅनेजर कोण? एलआयसी, ओके। ऍग्री मिनिस्ट्रीने राबवली स्कीम आहे 18 ते 40 वय पाहिजे, स्मॉल आणि मार्जिनल फार्मर इलिजिबल आहे, आणि 2 हेक्टर पर्यंत जमीन पाहिजे, म्हणजे 5 एकर पर्यंत, 2 हेक्टर 5 एकर। त्यानंतर इलिजिबल कोण नाहीये? सेम तसंच, तुम्ही जर एखाद्या स्कीमचा लाभ घेतलाय, म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम असो किंवा तुम्ही भारत सरकारच्या कोणत्याही पेन्शनचा लाभ घ्या, तुम्हाला ही स्कीम घेता येणार नाही। त्यानंतर 3000 रुपये भेटतात 60व्या वर्षानंतर, हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी। आणि जर फार्मर डाय झाला तर त्याच्या बायकोला किंवा पत्नीला किती रुपये? 50% भेटतात स्पाऊसला, जे म्हणजे 3000 भेटत होते ना, तर 1500 रुपये भेटतील। स्पाऊस विल ऑल्सो कंटिन्यू दिस स्कीम, किंवा पैसे भरायचे राहिले असेल ती कंटिन्यू करते, 50% स्पाऊसला भेटतात, ध्यानात ठेवा। त्यानंतर प्रश्न काय विचारला? 1/12/2018 पासून प्रधानमंत्री किसान मानधन योजना इफेक्टिव्ह झाली, बरोबर आहे का चूक आहे? कधीपासून चालू झाली सांगा बरं, प्रधानमंत्री किसान मानधन योजना इफेक्टिव्ह आपण जी बघितली ती 12 सप्टेंबर 2019 पासून लॉन्च झाली होती, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक तारीख सांगितली होती 9 ची, सांगा। त्यानंतर 3000 रुपये भेटतात 60 वर्षानंतर, हे वाक्य बरोबर आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं क्रायटेरिया हा पीएम किसान लहान किसान मानधनला सारखा आहे, नाही ना, तिकडे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर होते पीएम किसान मध्ये, आणि इकडे ते सॉरी पीएम किसान मध्ये सगळेच फार्मर इन्क्लूड होते, सगळ्यांना भेटत होती, तसं पण इथं स्मॉल आणि मार्जिनल फार्मरच लाभ घेऊ शकतो या स्कीमचा। आणि 55 ते 200 रुपये, 50 नाही 55, ध्यानात ठेवा। मग काय काय बघितलं आपण याच्यामध्ये? नऊ ऑगस्ट 2019 पासून इफेक्ट आलाय, बरोबर, 9 ऑगस्ट 2019 पासून 3000 रुपये भेटणार 60 वर्षांनी, 55 ते 200 रुपये हप्ता आहे, ठीक आहे। आणि 18 ते 40 एज ग्रुप याच्यामध्ये भाग घेऊ शकतात, 50% स्पाऊसला कंटिन्यू होत आहे। ही तारीख 12 सप्टेंबर 2019, 12 सप्टेंबर 2019 ला ही लॉन्च झाली, पण त्याच्या अगोदर इफेक्ट आहे 9 ऑगस्ट 2019 पासून, ठीक आहे। आता पुढची प्रधानमंत्री फसल विमा योजना, झोप नाही लागली ना कोणाला? बघा आता प्रधानमंत्री फसल विमा योजना, ठीक आहे, मला एकदा सांगा पीएम किसान मध्ये किती रुपये भेटतात, कमेंट करा सगळे एकदा। पीएम किसान मध्ये किती रुपये भेटतात वर्षाला? 6000। आणि पीएम आपली किसान मानधन योजनेमध्ये दर महिन्याला किती रुपये भेटणार? 6000 मराठीत पण नाव या स्कीमचे मराठीमध्ये पण सेमच आहे, किसान मानधन असेल किंवा आपली पीएम किसान सन्मान निधी असेल, ठीक आहे, बरोबर आहे। बघा आता त्यानंतर म्हणजे किसान सन्मान निधी मध्ये वर्षाला 6000 आणि किसान मानधन मध्ये आपल्या महिन्याला 3000 रुपये भेटतात 60 वर्ष झालं। आता प्रधानमंत्री फसल विमा योजना, तर ही फसल विमा योजना जी इन्शुरन्सची स्कीम आहे, बरोबर, 18 फेब्रुवारी 2016 ला चालू झाली, खरीप 2000। आता जर एखादी स्कीम फेब्रुवारी मध्ये तयार होत असेल, पण इन्शुरन्स आपल्याला द्यायचा आहे तर तो पुढच्या सीझन पासून चालू होईल ना, कारण फेब्रुवारी तर रब्बी पण नव्हता राहिला, त्यामुळे ती खरीप 2016 पासून चालू झाली, ध्यानात ठेवा 18 फेब्रुवारी 2016, त्यानंतर खरीप 2016 पासून ही स्कीम लागू झालेली आहे। त्याच्यानंतर आता याचं ऑब्जेक्टिव्ह काय? इन्शुरन्स कव्हरेज भेटणार आहे आपल्याला, पहिली गोष्ट, विमा भेटणार, ओके,
त्या विमा भेटल्यामुळे काय होतं की आपल्याला जे काही आर्थिक मदत होते थोडीशी फायनान्शियल सपोर्ट भेटतो. जर एखादा क्रॉप आता सध्या अवकाळी पाऊस झाला, द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाल्या, याचा जर विमा काढला असेल तर आपल्याला पैसे भेटतात. आणि मग ते पैसे जर आपल्याला जर पैसे विमा नसता काढला आणि एवढा लॉस झाला तर सहन कसा करायचा भार. म्हणजे एक फायनान्शियल स्टॅबिलिटी आर्थिक स्थिरता देण्याचं काम ही विमा करत असते. शॉर्ट फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म पण राहील किंवा मग लॉंग फॉर्म पण राहतो. डायरेक्ट प्रधानमंत्री किसान मानधन किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असंही देतात, किंवा डायरेक्ट प्रधानमंत्रीचं आपलं PMKMY किंवा मग PM किसान. PM किसानच जास्त वेळा विचारतात ते, कारण एवढं वेळा विचारत नाही लॉंग फॉर्म मध्ये. ठीक आहे, शॉर्ट पण राहील. कधी कधी त्यांना द्यायचं असेल, तुम्हाला जर सगळंच समोर ठेवायचं असेल तर मग लॉंग फॉर्म पण देतात. त्यामुळे दोन्ही पण ध्यानात राहू द्या. आता फसल विमा योजना FBY, PMFBY कधी कधी डायरेक्ट असंच देतात. PMFBY अंडर PMFBY फसल विमा योजना 18 फेब्रुवारी 2016 म्हणजे खरीप पासून लागू झाली. ध्यानात हा पहिला प्रश्न, खरीप पासून लागू झाली. त्यानंतर इन्शुरन्स कव्हरेज भेटतो, त्यामुळे फायनान्शियल सपोर्ट होतो, म्हणजे आर्थिक आपल्याला मदत होत असते. त्यानंतर स्टॅबिलाईज द इन्कम ऑफ फार्मर टू इन्शुअर देअर कंटिन्युअस इन फार्मिंग. जर आता एखादं पीक जर फेल्युअर झालं तर तो पुढे शेती करणार नाही, त्यामुळे जर त्याला विमा भेटला तर तो परत नवीन मटेरियल आणून इनपुट आणि परत शेतामध्ये टाकून बियाणं लावून नवीन उत्पादन घेईल. त्यानंतर फार्मरला एनकरेज करायचं इनोव्हेटिव्ह आणि मॉडर्न टेक्निक घ्यायला. जर आता दुसरं कोणतं बघतो आपण, हा म्हणजे कोणतंही क्रॉप आहे जरा चांगल्या याचं, म्हणजे ग्रेप सारखं इनोव्हेटिव्ह टेक्निक जर आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे, पैसा खर्च करायचा आहे, तर ही जर पैसे भेटणार असेल तर तो आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचे आधुनिक उपकरणं वापरू शकतो किंवा चांगली एखादं क्रॉप स्टँडर्ड क्रॉप लावू शकतो. ठीक आहे, म्हणजे ड्रॅगन फ्रूट लावायची पण तयारी करू शकतो. का जरी गेलं फेल्युअर तरी त्याला मदत थोडीफार मिळेल, आर्थिक भार हे होईल. आता प्रधानमंत्री फसल विमा योजना ही फ्लॅगशिप स्कीम आहे गव्हर्नमेंटची फॉर ऍग्रीकल्चर इन्शुरन्स. ओके, वन नेशन वन स्कीमच्या अंतर्गत, म्हणजे पूर्ण देशाला कव्हर करायचं काम कोण करत असते, 3-4 राज्य नाहीये, बाकी सगळे याच्यामध्ये वन नेशन वन स्कीमच्या अंतर्गत कव्हर केलंय. त्याच्यानंतर ही लॉन्च झाली खरीप 2016 कधीपासून, 2016 साली खरीप पासून चालू झाली. आणि याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर, आता फसल विमा योजना म्हणजे ऍग्रीकल्चरच्या अंडर येणार आहे. ठीक आहे, कृषी मंत्रालयाच्या अंडर. त्यानंतर खरीप 2016 पासून चालू झाली, एवढंच याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता पुढे सगळ्यात जास्त प्रश्न या पेज वर आले, कव्हर कोणाला करतं, फूड ग्रेनला, अन्नधान्य पिकांना, ऑइल सीड तेल बियांना आणि अॅन्युअल कमर्शियल नगदी पिकं किंवा हॉर्टिकल्चर फळबाग, या 4 ग्रेन, ऑइल सीड, कमर्शियल क्रॉप आणि हॉर्टिकल्चर. त्याच्यानंतर 2% हा खरीपसाठी, 2% खरीपसाठी आहे. त्यानंतर 1.5% रब्बीसाठी आहे आणि 5% नगदी आणि फळपिकांसाठी. सगळ्यात जास्त दरवर्षी एक एक क्वेश्चन याच्यावरती विचारलेला आहे, दरवर्षी एक क्वेश्चन IBPS FL असतो. त्यामुळे परवा विचारला नाही पण उद्याच्या याला तुम्हाला बघायला भेटू शकतो. ठीक आहे, पुढे काय लिहिलं घेणं नाही आपल्याला, ते ऍक्च्युअल रेट बीट असं काहीतरी असतं थोडंफार. तर ध्यानात ठेवा 2% खरीपला, कारण पाऊस असतो, पावसामुळे नुकसान होऊ शकतं, त्यामुळे तिथं डॅमेज होण्यास जास्त चान्सेस, म्हणून प्रीमियम पण 2% घेतात. रब्बीला तेवढे चान्सेस नाही म्हणून इथं 1.5% घेतात. आणि फळपीक आहे खूप जास्त भरपाई द्यावा लागते किंवा नगदी पिकाला जास्त द्यावं लागते कापसाला आणि त्याला, त्यामुळे त्याच्यावरून शेतकऱ्याकडून घेताना 5% घेतो. ठीक आहे, म्हणजे किती किती झालं, खरीपला 2, रब्बीला 1.5 आणि आपले 5% कमर्शियल किंवा हॉर्टिकल्चर पिकांना. त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स ऍप आहे, जर आपलं नुकसान झालं तर 72 तासाच्या आतमध्ये, किती तासाच्या आत, 72 तासाच्या आतमध्ये क्रॉप इन्शुरन्स ऍप असेल किंवा तिथले जे काही आपले कृषी अधिकारी असतील किंवा मग तिथला विमा प्रतिनिधी असेल त्यांच्याकडे आपण कंप्लेंट करू शकतो किंवा क्रॉप इन्शुरन्स ऍपवर नोंद करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर 2020 पर्यंत कसं होतं, कर्ज घेतलं तर तुम्हाला विमा त्याच्यातून जायचा, म्हणजे जायचा कटच व्हायचा, जे कर्ज घेणारे त्यांच्यासाठी डायरेक्ट बंधनकारक होती ती विमा योजना. पण 2020 नंतर काय केलंय की ते ऑप्शनल केलंय सगळ्यांसाठी, म्हणजे आता कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पण ही विमा योजना बंधनकारक नाही. ठीक आहे, त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये लिमिट जे प्रीमियम सबसिडीचं, म्हणजे 30% किती अनइरिगेटेड एरियाला, कारण आता इथं पाणी पाऊस पडत नाहीये त्यामुळे भरपाई जास्त देते, म्हणून 30% ठेवलं. पण इरिगेटेड जिथं पाऊस पडतो ते 25%. आता ह्या पेज वरती
तुमचं बाकी नाही ध्यानात राहिलं तरी चालेल, पण एक ध्यानात ठेवा, 2% खरीफ, 1.5% रब्बी, 5% आपली नगदी पिकं किंवा फळ पिकं इथपर्यंत, आणि 72 तासाच्या आतमध्ये काय करायचंय, रिपोर्ट करायचंय नुकसान झालं तर. आणि ऑप्शनल आहे, म्हणजे हे एक वाक्य असू शकतं त्याच्यामध्ये की कर्ज घेणाऱ्यांसाठी कंपल्सरी, पण नाही आता कंपल्सरी राहिलेलं नाही. आता कव्हरेज ऑफ रिस्क, तर पण आता जर तुम्ही पेरणी केली किंवा पाऊस झाला नाही पण विमा काढला होता, किंवा मग खूप पाऊस झाला जे पेरलं होतं ते वाहून गेलं किंवा उगलंच नाही जमिनीमध्ये सडलं, त्यावेळेस तुम्हाला 25% अग्रिम पीक विमा रक्कम भेटते. किती टक्के? 25%, सम इन्शुअर्ड. जी काही रक्कम भेटणार होती आता दिवाळीच्या आसपास बघा, 25% रक्कम ते जे सगळ्यांचं म्हणजे अतिवृष्टी किंवा कमी पावसामुळे गेलं त्यांना सगळ्यांना 25% रक्कम दिलेली, म्हणजे सोईंग मुळे पेरणी केली किंवा जर्मिनेशन म्हणजे उगलं नाही त्यावेळेस, म्हणजे कमी पाऊस असो किंवा जास्त असो, 25% रक्कम तुम्हाला भेटणार त्या रकमेच्या. त्यानंतर पुढचं 2 वीक, सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही बाजरी गहू काढून ठेवलं शेतामध्ये तर 14 दिवसापर्यंत तिथे जर पाऊस झाला, म्हणजे वाळायला टाकलंय आपण आणि पाऊस जर झाला शेतामध्ये असताना, तर त्यावेळेस काय होतं तिथं विमा लागू होतो. किती दिवस? 14 दिवस, हार्वेस्टिंग केल्यानंतर 14 दिवसापर्यंत. त्यानंतर मग इथं सायक्लॉन किंवा मग वादळ बिदळ पाऊस सगळे येते याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर वाईल्ड अॅनिमल, जंगली प्राणी पण कव्हर केलेले. पहिलं कसं होतं, म्हणजे आता रानडुक्कर असेल, नीलगाय असेल किंवा मग ते रोहिंग ते काय आपण म्हणतो त्याला, शब्द जाणत नाही, ते विदर्भामध्ये म्हणतात त्याला रोवरूनच काहीतरी, ठीक आहे. तर हे सगळे जर असतील, हे जर काय होतात आपल्या शेतामध्ये येऊन नासधूस करतात, तर त्याला विमा लागू नव्हता, पण आता काय झालंय, हा विमा लागू झालाय. म्हणजे वाईल्ड अॅनिमलनी जरी अटॅक केला म्हणजे त्या क्रॉप वरती, तरी पण त्याचा पीक विमा भेटल, ठीक आहे. पण जर युद्ध झालं किंवा न्यूक्लिअर वॉर असेल तर त्यावेळेस आपलं सगळ्या देशाचं नुकसान होणार आहे, मग त्यावेळेस देशाची परिस्थिती चांगली नसल्यामुळे तो पीक विमा त्यावेळेस लागू राहत नाही, ठीक आहे. आता सर्वसमावेशक पीक विमा योजना, म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह क्रॉप इन्शुरन्स स्कीम, 1985 साली कॉम्प्रेहेन्सिव्ह क्रॉप इन्शुरन्स स्कीम किंवा सर्वसमावेशक पीक विमा योजना 85 ला पहिली सगळ्यात. त्यानंतर मग आपली आली नॅशनल अॅग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम 99-2000 ची, रब्बी पासून लागू झाली. राष्ट्रीय पीक विमा योजना सगळ्यात महत्वाची आपली, सगळ्यात पहिली म्हणजे 99 च्या आसपास कोणती चालू झाली, राष्ट्रीय पीक विमा योजना रब्बी पासून 99-2000. आणि आताची फसल विमा जी ती रब्बी खरीप पासून चालू झालेली, खरीप 2016. त्यानंतर ठीक आहे, बाकीचं नाही राहिलं तरी चालन ध्यानामध्ये, सबसिडी 90-10 नॉर्थ ईस्टला आणि 50-50 अदर स्टेटला. आता सगळीकडे 60-40 पॅटर्न आहे, ही ध्यानात ठेवा. प्रश्न मध्ये 5 सेंटेन्स मध्ये एक असू शकतं, बाकी सगळीकडे 60-40 आहे, म्हणजे 60% केंद्र देतं, 40% राज्य देतं, पण ही एकमेव स्कीम आहे. ओके, जवळपास बघण्यात तर एवढी एकच आलेली आहे ज्याला 50% राज्याने द्यायचं आणि 50% केंद्राने द्यायचं, म्हणजे जी काही रक्कम राहणार आहे द्यायची शेतकऱ्याला, त्यातली 50% कोण देतं, हप्ता भरतं सेंटर, आणि 50% कोण देतं, राज्य, 50-50. आणि बाकी 90-10 हे ना नॉर्थ ईस्टर्न किंवा म्हणजे आपले हिमालय, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर ते प्लस आपलं नॉर्थ ईस्टर्न, ह्या सगळ्यांना 90-10 असते, 90-10, कारण त्यांच्याकडे डेव्हलपमेंट नाही, उत्पन्नाचं साधन नाही, त्यामुळे तिकडे कोणती स्कीम असली 90-10 प्रमाणातच लागू होते. आणि केंद्रशासित प्रदेशाला त्यांचं स्वतःच हे नसल्यामुळं, त्यांचा कंट्रोल डायरेक्ट सेंट्रलचा असल्यामुळं 100% सेंटर देतं, ठीक आहे. मग 2 गोष्टी क्लिअर झाल्या, नॉर्थ ईस्टर्न आणि आपल्या नॉर्थच्या राज्यांमध्ये 90-10 आणि बाकीचं युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेशामध्ये 100% सेंट्रल देतं, आणि आपल्या बाकीच्या आपल्यासारख्या राज्यांमध्ये तर म्हणजे युपी बिहार पासून खाली सगळे असतील, राजस्थान, तर यांच्यामध्ये किती देतं, 50-50%, 50 सेंटर 50 राज्य. मग इथं बघण्यासोबत कॉम्प्रेहेन्सिव्ह क्रॉप इन्शुरन्स स्कीम 85, नॅशनल अॅग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम रब्बी 1999-2000 हा प्रश्न येऊन गेलाय, आणि पॅटर्न जर बघितला तर 50-50. पुढे आता हा प्रश्न काल आला होता पहिल्या शिफ्टला, इस्टिमेशन ऑफ थ्रीशोल्ड यील्ड, थ्रीशोल्ड यील्ड हा प्रश्न 2022 ला आला होता, याच्या अगोदर 22 लाच वाटतंय. तर 22 ला हा क्वेश्चन विचारला होता, लास्ट 7 इयर काय सांगितलंय, सरासरी उंबरठा उत्पन्न असते, तर ऍव्हरेज यील्ड ऑफ लास्ट 7 इयर एक्सक्लुडिंग, 2 वर्ष सोडून द्यायचे, कारण मागच्या 7 वर्षामध्ये असे 2 वर्ष तरी असणार आहे जिथे एक तर दुष्काळ पडला होता, नाही तर लय अति पाऊस पडल्यामुळे तिथं उत्पन्न नीट आलेलं नसतं,
मग ते 2 वर्ष सोडून द्या आणि मग बेस्ट फाईव्ह, 10वीला कसं आपला बेस्ट फाईव्ह रिझल्ट असतो तसंच बेस्ट फाईव्ह फक्त इयर घ्यायचे. थ्रीशोल्ड इड म्हणजे उंबरठा उत्पन्न ठरवताना, याला म्हणतात उंबरठा उत्पन्न, ते ठरवताना मागच्या 5 वर्ष बेस्ट जे 5 वर्ष होते का तर ते धरायचे. म्हणजेच आता आयबीपीएससी एफ एल जेव्हा क्वेश्चन विचारला तेव्हा असं होतं, बेस्ट किती इयर, तर त्याचं पहिली रिकामी जागा होती 5, आणि ऍव्हरेज किती वर्ष मागचे धरतो आपण मग टोटल, तर ते 7 वर्ष होते. हे ध्यानात ठेवा, बेस्ट 5 इयर्स आपल्याला ऍव्हरेज घ्यायचे आणि ऍव्हरेज बोललं तर 7 मागचं, पण त्यातले 2 आपण जे टोटल ऍव्हरेज मागच्या 7 वर्षाचं घेतलं त्यातले 2 वर्ष हे कॅलॅमिटीचे, एक तर दुष्काळ असेल किंवा अति पाऊस असेल, या दोन्ही वेळेस 2 वर्ष सोडून देतो आपण आणि मागच्या 5 वर्षाचं जे सरासरी उत्पन्न आहे आणि इंटू त्याला इंडेमनिटी लेवल करत असतो. आपल्याला त्या सूत्राची काय गरज नाही, फक्त एवढंच ध्यानात ठेवा, लास्ट 7 इयर 2 वर्ष सोडून द्यायचे त्यातले कॅलॅमिटीचे. हे झालं थ्रीशोल्ड इल्ड. त्यानंतर बीडचं मॉडेल कप अँड कॅप मॉडेल. आता हे आयबीपीएसला विचारलंय, ऍग्रीएमपीएससीला विचारलंय बीडचं मॉडेल, कारण आपल्याकडे फसल विमा योजना आहे त्याच्यातलं मेन जे काय आहे योजना आपण नवीन पायलट बेसवर चालू केली नंतर राज्यभर राबवली, तर ही मॉडेल बीड मॉडेल आहे ते. मग बीड मॉडेल काय सांगतं की 80-110 एवढा एकच शब्द ध्यानात ठेवा, 80-110, 80-110 म्हणजे काय, जर 110% वर जर भरपाई द्यावी लागली, म्हणजे सपोज बघा राज्याने केंद्राने यांनी 100% रक्कम गोळा केली, ठीक आहे शेतकऱ्यांना द्यायची ती, पण देताना शेतकऱ्यांना 110% द्यायला लागले, 110% वर, 110% म्हणजे कंपनीला स्वतःचा नफा सुद्धा भेटला नाही त्या जी विमा गोळा करत होती तिला, मग त्यावेळेस 110% वरती जे असतं ना तर तिथं राज्य सरकार देतं. पण राज्य काय म्हणतं मग, जर 110% वर आम्ही देतोय बरोबर आहे, कारण विमा कंपनीला तोटा नाही झाला पाहिजे, तर मग विमा कंपनीने पण काय करायचं, जर तुम्हाला लेस दॅन प्रीमियम म्हणजे 80% खाली जर तुम्हाला म्हणजे भरपाई तुम्हाला 60% द्यावा लागली किंवा 50% द्यायला लागली, तर 80% किंवा मग 30% द्यायला लागली सपोज, समजा 80% खाली तुम्हाला जर भरपाई द्यावा लागली तर 20% स्वतःकडे ठेवा आणि जी काय उरल ती अमाऊंट आम्हाला द्यायची. म्हणजे राज्य सरकारने एक काय राबवलं, बीड मॉडेल, कप अँड कॅप, कप आणि वरची कॅप, कप 80% आणि कॅप वरची 110%. मग याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 110% वर भरपाई झाली तुम्ही विमा कंपनी तुम्ही नका तोटा खाऊ, आम्ही राज्य सरकार पैसे देतो, आणि जर 80% कमी नुकसान झालं तर विमा कंपनी मोठी होईल, त्यामुळं तुम्ही 20% तुमचा प्रशासनाचा जो काही खर्च झालाय तुमचा तो ठेवा तुम्हाला आणि बाकीची रक्कम राज्य सरकारकडे सुपूर्द करा. ठीक आहे इथपर्यंत एवढंच, 80-110 आणि मागचे ऍव्हरेज 7 इयर त्यातले 2 वर्ष सोडून द्यायचे, म्हणजे बेस्ट 5 इयर आपण पकडत असतो थ्रीशोल्ड इल्डला. ठीक आहे समजलं इथपर्यंत. कमेंट करा समजलं का. ठीक आहे हा ओके चला आता पुढची बघूया. आपण 3 स्कीम कंप्लीट झाल्या आपल्या आतापर्यंत आणि ज्या स्कीम घेतोय त्या सगळ्याच्या सगळ्या एफओला विचारल्यात म्हणूनच घेतोय, त्याच्यावरती क्वेश्चन आलेले. ठीक आहे आता आपल्याला आपला सगळ्यांचाच आग्रह आहे म्हणजे बघितलं तर तसं की परवा आलं होतं म्हणून आपल्याला ते करायचंय किंवा ते केलं पाहिजे, कारण जर उद्या प्रश्न जर आला त्यावरती तर असं नको व्हायला की यार मागचं विचारलं होतं आपल्याकडं म्हणजे रेफरन्स पण होता की हे प्रश्न येऊ शकतात आणि आपण केले नाही म्हणून हे करणं गरजेचं आहे, नाहीतर तसं बघितलं तर आता म्हणजे असं पहिल्यांदाच होत असेल की पेपरचं शिफ्ट चालू आहे आणि पेपरचं पहिला वेगळा पॅटर्न आला म्हणून लगेच 2 दिवसात आपण सगळं म्हणजे सिलेबस दुसरा बदलून मुलं वाचताय असं टाईप. तर ठीक आहे तर बघा आता किसान क्रेडिट कार्ड, आता किसान क्रेडिट कार्ड मध्ये काय सांगितलं त्यांनी, म्हणजे याला काय म्हणतो आपण किसान क्रेडिट कार्ड म्हणतो बरोबर मराठीमध्ये पण किसान क्रेडिट कार्ड. त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड ही स्कीम कधी चालू झाली, 18 ऑगस्ट 1998. जाऊ द्या हे इयर नाही ध्यानात, म्हणजे सॉरी मंथ आपला किंवा तारीख दिवस नाही ध्यानात राहिला तरी चालेल, पण 1998 ध्यानात ठेवा. केसीसी आलं 1998 मध्ये आणि 1999-2000 ला आपली ती नॅशनल ऍग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम आहे, राष्ट्रीय पीक विमा योजना. 1998 किसान क्रेडिट कार्ड. दिस मॉडेल स्कीम वॉज प्रिपेअर्ड बाय नाबार्ड,
नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आता काल नीती आयोगाचा लॉंग फॉर्म विचारला होता, म्हणजे मल्टिपल सेंटेन्स होतं, त्यात नीतीचा पण लॉंग फॉर्म होता. तर त्यामुळं नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर, नाबार्डचा लॉंग फॉर्म काय, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, राष्ट्रीय, मराठीमध्ये काय होतं, एक मिनिट, ठीक आहे, चला ते आता भेटणार नाही. नाबार्डचा मराठीत अर्थ बघून घ्या, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नाबार्ड, रिकमेंडेशन कोणाचं होतं, गुप्ता कमिटी. ओके, म्हणजे बघा, केसीसी स्कीम ही प्रिपेअर केली नाबार्डनी, आणि रिकमेंडेशन कोणाचं होतं केसीसी साठी, गुप्ता कमिटी, गुप्ता. त्याच्यानंतर पुढचं, यांनी काय सांगितलं, काय ऍग्रिकल्चरला आपल्याला किंवा कृषीला जे लोन गरजेचं आहे देणं, कारण त्यांना जर लोन भेटलं तर ते चांगलं उत्पादन घेऊ शकतील. त्यामुळं एक क्रेडिट रिक्वायरमेंट, म्हणजे त्यांच्या कर्जाची गरज भागवण्यासाठी 2019 मध्ये आपण काय केलं, परत फिशरी आणि अॅनिमल हजबंडरीला पण स्टार्ट केलं केसीसी द्यायचं. पहिलं फक्त ऍग्रिकल्चर आणि अलाइड होतं, पण त्याच्यात फिशरी ते नव्हते, तर मग 19 साली आपण त्याच्यासाठी फिशरी पण ऍड केलं, म्हणजे फिशरी आणि अॅनिमल हजबंडरी याला पण केसीसी अंतर्गत लोन भेटायला लागलं. कधीपासून, 19 पासून, हा प्रश्न येऊन गेलाय. त्यानंतर मग याला लोन कोण देतं, सगळेच, कमर्शियल बँका, रिजनल, रुरल किंवा कॉपरेटिव्ह, सगळ्यांनाच बंधनकारक आहे ऍग्रिकल्चर लोन देणं केसीसीच्या अंतर्गत. त्यानंतर पुढचं, याच्यामध्ये लोन कोणतं भेटतं, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शॉर्ट टर्म तर भेटतच, बरोबर आहे, 8 ते 18 महिने, 18 महिन्यापर्यंत हे शॉर्ट टर्म असतं आपलं, आणि प्लस टर्म लोन, मुदती कर्ज 5 वर्षापर्यंत याच्या अंतर्गत भेटतात. पहिले भेटत नव्हते, शॉर्ट टर्मच होतं, पण आता मुदत कर्ज 5 वर्षापर्यंतची जर आपल्याला काही गरज असेल तर ते मुदती कर्ज देण्याचं काम पण किसान क्रेडिट कार्ड करतं. ठीक आहे, मग काय काय बघितलं, 1998 ची स्कीम आहे स्टार्ट झालेली, म्हणजे किसान क्रेडिट कार्ड नाबार्डनी तयार केलेली आहे, आरबी गुप्ता कमिटी होती त्याच्यासाठी. त्याच्यानंतर 2019 ला फिशरी आणि अॅनिमल हजबंडरीला पण द्यायला लागलो आपण हे किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत कर्ज, आणि याच्यामध्ये शॉर्ट टर्म प्लस टर्म लोन 5 वर्षापर्यंत देतो. त्यानंतर आता याच्यामध्ये एज ग्रुप 18 ते 75, कारण जर 75 च्या वरती जर गेला त्याला किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत लोन दिलं, आणि जर ते डेथ झाली त्याची, ओके, किंवा वय झालंय त्यामुळे जर फेडू शकला नाही, त्यामुळे त्यांनी काय केलंय, 18 ते 75, 18 ते 75 ध्यानात ठेवा. त्यानंतर पहिला अलाइडला पण देत होतो, म्हणजे अॅग्री प्लस अलाइड आणि नॉन फार्म ऍक्टिव्हिटी 2004 पासून द्यायला लागलो, अॅग्री प्लस अलाइड आणि नॉन फार्म ऍक्टिव्हिटी आणि फिशरी आणि अॅनिमल हजबंडरी हे 2019 ला. ठीक आहे, आता मग ऑब्जेक्टिव्ह काय होता, पहिली गोष्ट शॉर्ट टर्म लघु मुदतीचे कर्ज द्यायचे होते. त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट, काढणीनंतर खर्च लागतो आपल्याला मळणीला, त्याला, त्या गोष्टींसाठी. परत मार्केटला न्यायचंय, त्याचा खर्च भागवण्यासाठी. त्यानंतर कन्झम्पशन रिक्वायरमेंट, जरी पिकवायचंय पण खायला पण लागतं, की मग घरातल्या गरजा पुरवायसाठी पण काही कर्ज त्याच्या अंतर्गतच भेटायला लागले, किंवा क्रॉपला घ्यायचं आणि आपल्याला वापरायचं, असं टाईप. त्यानंतर वर्किंग कॅपिटल, म्हणजे आता अवजार आहे आपल्याकडे तर त्यांचा मेंटेनन्स करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी पण, आणि पुढचं ऍग्रिकल्चर आणि अलाइड ऍक्टिव्हिटी साठी पण. ध्यानात ठेवा, शॉर्ट टर्म लोन लघु मुदतीचे प्लस आपल्या टर्म लोन पण, मुदतीचे मुदत कर्ज पण याच्या अंतर्गत भेटतात. शॉर्ट टर्म लोन प्लस टर्म लोन, मुदत कर्ज 5 वर्षापर्यंतचे, म्हणजे त्याला आपण मीडियम टर्म लोन म्हणतो, बरोबर ना. आता पुढचं, याच्यामध्ये इलिजिबिलिटी कोण आहे, फार्मर, स्वतः ओनर किंवा कल्टिवेटर असेल, ओके, म्हणजे स्वतः तो मशागत करतोय त्याची, तसा ओनर किंवा जॉईंट त्याच्या बरोबर कोणी सोबत असेल ते पण. टेनंट फार्मर, ओरल लेसर आणि शेअर क्रॉपर सुद्धा इलिजिबल आहे याला. आता आपण पीएम किसान मध्ये काय बघितलं होतं, की टेनंट फार्मर किंवा जर कोणी दुसरे असतील शेअर क्रॉपर हे इलिजिबल नव्हते, पण इथं बघा, टेनंट फार्मर, ओरल लेसर किंवा शेअर क्रॉपर, टेनंट फार्मर भाडेतत्वावर शेती करतात, ओरल लेसर एक म्हणजे तोंडी आपण, ठीक आहे, तू एवढे एवढे देण कर. त्यानंतर शेअर क्रॉपिंग, शेअर क्रॉपर म्हणजे वाटेकरी असतात जे हिस्सा घेतात फक्त त्याच्यातला आपल्या उत्पन्नातला, त्यानुसार हे सगळे पण इलिजिबल आहे किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत. त्यानंतर पुढचं, कार्ड व्हॅलिडिटी राहतं 3 ते 5 वर्ष, कार्डची व्हॅलिडिटी 3 ते 5 वर्ष. त्या पुढचा मॅक्झिमम पिरियड ऑफ 12 मंथ, ध्यानात ठेवा, मॅक्झिमम पिरियड किती, 12 महिने. जर तुम्ही शॉर्ट टर्म लोन घेतलंय तर 12 महिन्याच्या आत ते तुम्हाला रिपे करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तो जो काही रेट बघायचा आपल्याला तो भेटतो, ओके.
मग कधी पण केसीसीच्या अंतर्गत जे लोन भेटतं ते 12 महिन्याच्या आत काय करायचं असतं, आपल्याला जमा करायचं असतं. ध्यानात ठेवा, 12 महिने किसान क्रेडिट कार्ड लोन किती रिपेमेंट करायचं, किती दिवसात, मॅक्झिमम 12 महिन्यामध्ये. त्यानंतर आता याच्यानुसार आरबीआय नॉर्म असेल किंवा आरबीआय हॅज डिसाइडेड टू कोलॅटरल फ्री ऍग्रिकल्चर लोन फ्रॉम 1 लाखापासून ते 1.6 लाख. ध्यानात ठेवा, 1 लाखावरून त्याची मुदत कितीवर गेली, 1,60,000 वरती. 1,60,000 म्हणजे पहिले ना गहाण न ठेवता 1 लाख रुपये भेटायचे. आता आज काय झालंय, म्हणजे गहाण न ठेवता तुम्हाला 1,60,000 केलंय. 1,60,000 गहाण न ठेवता म्हणजे कोलॅटरल फ्री लोन. त्याच्यानंतर पुढं 50,000 रुपये डेथ झाल्यावर भेटणार. केसीसी काढलंय तुम्ही किसान क्रेडिट कार्ड, जर तुमचं डेथ झाली तर 50,000 रुपये हा इन्शुरन्स आहे त्याचा, विमा. आणि 25,000 रुपये जर ऍक्सिडेंट झाला तर. म्हणजेच याच्यात काय सांगितलं की जर तुम्ही भाडेतत्वावर किंवा वाट्याने शेती करत असाल तर ते पण इलिजिबल आहे. 3 ते 5 वर्षासाठी कार्ड व्हॅलिड असतं. त्यानंतर मॅक्झिमम पिरियड हा 12 महिने. 12 महिन्यापर्यंत काय करतो आपण, ते पैसे रिपेड करायचे असतात. आणि कोलॅटरल फ्री ऍग्रिकल्चर लोन 1,60,000. आणि पुढचं 50,000 रुपये डेथ झाल्यावर, 25,000 ऍक्सिडेंट झालं. केसीसी इज इश्यूड विद इन 40 डे. किती, 14 दिवसामध्ये इश्यूड केलं जातं. त्यानंतर पुढचं याच्यामध्ये कवर्ड अंडर स्कीम, ठीक आहे, काय महत्वाचं नाही. हा, इन्शुरन्स कशापासून भेटतो, फसल विमामध्ये महत्वाचा इकडे नाही. आता रुपे किसान क्रेडिट कार्ड कोणी तयार केलं, तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, NPCI. ध्यानात ठेवा, हा प्रश्न विचारून झालाय, रुपे किसान क्रेडिट कार्ड कोणी तयार केलं, तर NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये NPCI स्टार्टेड रुपे क्रेडिट कार्ड इन 2012 मध्ये. NPCI ने जे रुपे क्रेडिट कार्ड तयार केलं ते 2012 मध्ये तयार केलं. याच्यात पण त्यांनी एक स्पेशल प्रोजेक्ट युनिट चालू केलं, किसान क्रेडिट कार्ड, SPU किसान क्रेडिट कार्ड. जे काय करत होतं, ज्या रिजनल बँका असतील, प्रादेशिक ग्रामीण बँका किंवा जे आपल्या कॉपरेटिव्ह बँका, सोसायट्या, तर ह्या सगळ्यात जास्त काय करणार, केसीसी डेबिट कार्ड रुपयाचं जे, तर ते आपल्या थ्रू काढून देणार प्रादेशिक ग्रामीण बँकेतून. म्हणून RRB किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीतून कार्ड भेटावं याच्यासाठी एक स्पेशल प्रोजेक्ट युनिट प्रोग्राम चालू केला किसान क्रेडिट कार्डचा नाबार्डने. ओके, आणि त्याच्यानंतर शॉर्ट टर्म क्रॉप लोन. आता सगळ्यात महत्वाचं वाक्य हे, इम्पॉर्टंट, व्हेरी IMP, प्रश्न आला तर याच्यावर असणार, म्हणजे असणार. पुढचं, शॉर्ट टर्म क्रॉप लोन अप टू 3 लाखापर्यंत भेटतं. किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत जास्तीत जास्त किती लाख रुपयापर्यंत लोन भेटतं, 3 लाख. आणि याच्यात इंटरेस्ट रेट जो असतो तो 60% रिड्यूस. म्हणजे कसं, पहिली गोष्ट, 9% लोन भेटतं, RBI वरचे 2% स्वतः देऊन टाकते, त्यामुळे आपल्याला लोन भेटताना ते किती भेटलं, 7%. ध्यानात ठेवा, 9% इंटरेस्ट रेट होता. 3 लाख लोन घेतलं त्याच्यात 9% इंटरेस्ट रेट होता, पण 2% RBI भरतं, त्यामुळे 7% लागू होतो. पण ह्या 7% जर तुम्ही 12 महिन्याच्या आता रिपे केलं पेमेंट, तर तुम्हाला 3% सूट भेटते परत. म्हणजे राहिलं किती, 4%. मग बघा, 3% तुम्हाला रिबेट भेटलं, तुम्ही लवकर, म्हणजे ते ड्यू टाइम मध्ये जमा केलं वेळेमध्ये, त्यामुळे तुम्हाला 4% इफेक्टिव्ह रेट भेटला. म्हणजे कसं बघा, 9% RBI कडून आपण जेव्हा घेतलं होतं, म्हणजे जेव्हा कर्ज घेतो तेव्हा 9% घेतलं, ओके, 3 लाखाचं. त्यानंतर याच्यामध्ये 2% कोणी दिले, RBI ने पहिलेच. मग राहिलं किती, 7%. पण तुम्ही 12 महिन्याच्या आज जर रिपे केलं तर तुम्हाला 4% भरणे फक्त. इफेक्टिव्ह रेट किती आहे, 4%. RBI आपल्या याच्या अंतर्गत, किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत जर इफेक्टिव्ह रेट विचारला इंटरेस्टचा, 4%. त्यानंतर पुढे बघा, आता दोन हजार 2018-19 मध्ये आपण फिशरी आणि अॅनिमल हजबंडरी साठी चालू केलं कर्ज द्यायला केसीसीच्या अंतर्गत. त्यानंतर पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता, म्हणजे तिकडे किती लाख रुपये देतो, 3 लाख शॉर्ट टर्म साठी, इकडे 2 लाख देतोय. ओके, म्हणजे जे RBI 2% सबसिडी देत होती, तर ती किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत 3 लाखापर्यंत होती. पण इथं काय झालं, इथं त्यांनी 2% म्हणजे फिशरी आणि अॅनिमल हजबंडरीला शॉर्ट टर्मच्या अंतर्गत RBI जी 2% सूट देते ती फक्त 2 लाखापर्यंत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं, 2 लाख रुपये तुम्हाला भेटणार आणि ते पण इंटरेस्ट रेटने किती, 60%, कारण 2% RBI ने दिलेले, म्हणजे टोटल तसं 90 होतं, ठीक आहे.
त्यानंतर एक्स्ट्रा 3% परत डिस्काउंट भेटणार, सेम टू सेमच आहे तसं. आणि त्यामुळे तुमचा राहिला 4% आता इफेक्टिव्ह. सगळ्यात जास्त केसीसी कुठे इश्यू केलेले आहे, जिथं शेतकरी जास्त आहे तिथं केसीसी असणार आहे. मग शेतकरी कुठे, युपीला. त्याच्यानंतर बेनिफिशरी पीएम किसानचे आपण बघितले, फार्मर जास्त आहे म्हणून पीएम किसानचे बेनिफिशरी उत्तर प्रदेशला, आणि आता किसान क्रेडिट कार्डचं पण बेनिफिशरी कोण, उत्तर प्रदेशच. ठीक आहे, बघा म्हणजे काय काय वाटलं. 2019 मध्ये फिशरी ॲनिमल हजबंडला किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत लोन भेटायला लागलं. त्याच्यामध्ये आरबीआय जी लोन देते 2% इंटरेस्ट रेट, जो स्वतः भरते तो 2 लाखापर्यंतच आहे. जसं ऍग्रिकल्चरच्या बाबतीत किती होतं, 3 लाख रुपये भेटत होते, इथं 2 लाखच भेटतात. आणि म्हणजे इंटरेस्ट रेट झाला 60%, 2 लाखापर्यंत. त्यातले 3% तुम्ही वेळेत भरलं तुम्हाला मागे भेटणार, म्हणजे 4% राहिलं. आणि उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त बेनिफिशरी. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालंय? काही समजलं नाही सांगा एकदा आपल्याला. कमेंट करा समजलंय. ओके ठीक आहे, जर काही तुम्हाला पॉइंट समजला नाही त्याच्यातला तर परत विचारत चला. ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदा जर लेक्चर बघत असाल या स्कीमचं किंवा याच्या अगोदर काही तयारी केली नसेल तर तुम्हाला एकदा फक्त इथं शॉर्ट नोट आता जर काढत असेल तर ठीक, रिव्हिजन करायसाठी. किंवा मग उद्या परत एकदा फास्ट मध्ये अर्धा पाऊण तासात बघून घ्या. ठीक आहे, तर बघा आता पशु किसान क्रेडिट कार्ड. आता याच्यात काय सांगितलंय, 6 डिसेंबर 2019 ला पशु किसान क्रेडिट कार्ड आलं, ज्याच्या अंतर्गत कॅटलला किंवा फ्रेश वॉटरला श्रीम कोळंबी उत्पादनासाठी कर्ज द्यायचो. जे किती होतं, जाऊ द्या काही गरज नाही याच्यामध्ये, फक्त हरियाणामध्ये स्कीम चालू झालेली, एवढं ध्यानात ठेवा. पशु किसान क्रेडिट कार्ड 2019 हरियाणा. आणि इथं पण इंटरेस्ट रेट सेम तसाच. आता लय डीप मध्ये बघत चाललो, मग तुम्ही कन्फ्युज असाल त्यामुळे ते ओके तिथपर्यंत. आता नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट इनाम. ओके, ई नाम म्हणजे राष्ट्रीय कृषी आपलं मार्केट. तर नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट मध्ये ध्यानात ठेवा. बघा आता नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट किंवा ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय कृषी मार्केट, जे काय करतं, पॅन इंडिया पोर्टल तयार करतं. म्हणजेच 1 जुलै 2015 मध्ये ही योजना आलेली. ओके, लॉ अप्रूव्ह झाली पण 14 एप्रिल 2016 ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा आपला जन्मदिवस आहे, जयंती, तर त्या दिवशी काय करतोय आपण, म्हणजे हे लॉन्च केलं होतं 2016 साली 14 एप्रिल. ध्यानात ठेवा, नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट ई नाम कधी लॉन्च झालंय, तर 14 एप्रिल 2016 मध्ये. 2016 ची स्कीम आहे. हिचं ऑब्जेक्ट काय होतं, मेन पॅन इंडिया इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल. म्हणजे एक काय झालंय, कम्प्युटर वरती तुम्ही आता डायरेक्ट इनाम टाकलं, तुम्ही भारतातल्या कोणत्याही मंडीमध्ये आज रेट काय चाललाय किंवा माझा माल तिथे किती रुपयाला विकू शकतो सगळं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, वन नेशन वन मार्केटच्या अंतर्गत. त्याच्यानंतर ट्रेडेबल कम्युनिटी म्हणजे सध्या किती कम्युनिटी विकल्या जातात या अंडर, इनामच्या अंडर 209. किती कम्युनिटी, 209. ध्यानात ठेवा, खूप कमी संख्या ठेवल्यात मी, की जे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे तेवढेच ध्यानात ठेवा, 209. त्यानंतर वेबसाईट वरती लँग्वेज 12 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे, आणि जे पोर्टल आहे ते 9 भाषांमध्ये. त्यानंतर सगळ्यात जास्त मंडी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो इनामच्या अंतर्गत, तमिळनाडूमध्ये 157, राजस्थान 2 नंबर, आणि आपलं महाराष्ट्र 133. सगळ्यात जास्त इनाम किंवा मंडी कुठे इनामच्या अंतर्गत रजिस्टर, तमिळनाडू. आणि महाराष्ट्रामध्ये किती, 133. मग बघा, नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट किंवा राष्ट्रीय कृषी मार्केट इनाम जे 14 एप्रिल 2016 मध्ये चालू झालं, त्याचं काम काय होतं, पॅन इंडिया इलेक्ट्रॉनिक पोर्टल आहे जे 209 कम्युनिटी विकतंय सध्या, 12 भाषांमध्ये वेबसाईटवर उपलब्ध आहे, आणि तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त रजिस्टर मंडी. मंडी ध्यानात ठेवा, मंडी म्हणजे बाजार आपले जे आहेत मार्केट, तर ते किती, 209 रजिस्टर आहेत तमिळनाडूमध्ये. 2 नंबरला कोण आहे, राजस्थान. असाही पण सिक्वेन्स विचारला जाईल इनामच्या अंतर्गत कोणते राज्यांमध्ये मंडी हायएस्ट टू लोएस्ट कसे आहे, तर तमिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्रमध्ये आपला किती, 133. ठीक आहे, त्यानंतर सध्या मंडी किती आहे, टोटल मंडी 1389. सगळ्यात जास्त कुठं बघितलं आपण, तमिळनाडूमध्ये. आणि
टोटल म्हणजे 1389, 23 स्टेट आणि 4 आपल्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पाठ ठेवा, हे स्मॉल फार्मर अॅग्री बिझनेस कन्सोर्टियम इनामला इम्प्लिमेंट कोण करतं, प्रश्न येऊन गेलाय हा, एफ मेन्सला हा क्वेश्चन आलेला आहे। ठीक आहे, मागच्या 2 वर्षातलेच सांगतो मी, त्याच्या मागचे नाही सांगत। ठीक आहे, एसएफएससी, तर इनामला इम्प्लिमेंट कोण करतं, स्मॉल फार्मर अॅग्री बिझनेस कन्सोर्टियम। ठीक आहे, याचा मराठीत मध्ये अर्थ तेवढा बघून घ्या फक्त, याचा माहित नाही। ठीक आहे, टॅगलाईन, उत्तम फसल उत्तम इनाम, तुमचं जेवढं पीक भारी, म्हणजे आता जर सोयाबीन घेऊन गेलो त्याच्यात जे काही त्यांनी स्टँडर्ड दिलेले, म्हणजे मॉइश्चर जे काय पाहिजे ते एवढं पाहिजे, तुमच्या साईज असेल त्याची किंवा त्याच्यामध्ये काळी कचरा नसेल, जेवढं भारी तुमचं फसल पीक तेवढं चांगला इनाम भेटणार। त्याच्यानंतर इनामच्या अंतर्गत हा पण प्रश्न येऊन गेला, हार्डवेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चरला किती रुपये दिले जातात, 75 लाख प्रत्येक मंडीला। तुम्ही जर इनामवर रजिस्ट्रेशन केलं, आता आपल्या इथं जी मंडी, आता सपोज राऊरीमध्ये मंडी मोठी, ओके, जिथं सगळ्यात ट्रेडिंग चालतं कम्युनिटी, तिने जर इनाम अंतर्गत रजिस्ट्रेशन केलं तर हार्डवेअरच्या आणि पायाभूत सुविधांसाठी किती लाख रुपये भेटतात, 75 लाख रुपये, 75 लाख। त्यानंतर सगळ्यात जास्त कम्युनिटी, मग सांगतील इनामनुसार सगळ्यात जास्त कोणती कम्युनिटी विकली जाते, 1 नंबर भाजीपाला, 2 नंबर फळं, 3 नंबर अन्नधान्य। आपल्याला वाटत नाही इनाम मध्ये सगळ्यात जास्त आपला फूड ग्रेनच विकले जात असतील, पण सगळ्यात जास्त व्हेजिटेबल, भाजीपाला, 2 नंबर फळं। ओके, काल एक प्रश्न पण विचारला होता याच्यावरचा, नाही आपला कम्युनिटी ट्रेडिंग म्हणजे प्रोडक्शन मध्ये क्रम कसा आहे, व्हेजिटेबल हे सगळ्यात जास्त प्रोडक्शन होतं भारतात, 2 नंबर फ्रूट होतं, 3 नंबर प्लांटेशन क्रॉप होतं, क्रॉप होतं, आणि तसंच व्हेजिटेबल फ्रूट ध्यानात ठेवा, विकलं पण तसंच जातंय, व्हेजिटेबल फ्रूट प्रोडक्शन पण व्हेजिटेबल जास्त, 2 नंबर फ्रूट, आणि कम्युनिटी विकलं पण जातात मंडींमध्ये, व्हेजिटेबल 1 नंबर, 2 नंबर फ्रूट, जे पिकतंय तेच विकणार। ठीक आहे, एपीएमसी ऍक्ट, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी ऍक्ट 2003 चा, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा कधीचा, 2003 चा, आणि याच्या अंतर्गत स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतो आता सध्या ऍग्रिकल्चर मार्केट। ऍग्रिकल्चर मार्केट म्हणजे आपलं कृषीचा जो काही बाजार आहे किंवा जे एपीएमसी आहेत त्या सगळ्या राज्य सरकारांच्या अंतर्गत आहे, ध्यानात ठेवा, राज्य सरकारच्या अंतर्गत किंवा अखत्यारीत हा विषय येतो, कोणता, आपला ऍग्रिकल्चर मार्केटिंग। मग काय काय बघितलं, 1389 मंडी, सगळ्यात जास्त तमिळनाडू मध्ये मंडी इनामच्या अंतर्गत, एजन्सी स्मॉल फार्मर अॅग्री बिझनेस कन्सोर्टियम, उत्तम फसल उत्तम इनाम, हे ध्यानात ठेवा, टॅगलाईन काल पण 2 विचारून झालेले आहेत दुसऱ्या यांच्या। त्यानंतर 75 लाख रुपये हार्डवेअरला पायाभूत सुविधांसाठी त्या मंडीला भेटणार। त्यानंतर व्हेजिटेबल सगळ्यात जास्त कम्युनिटी विकल्या जातात, 2 नंबर फ्रूट, आणि एपीएमसी ऍक्ट 2003 चा, आणि स्टेट गव्हर्नमेंट काय करतंय, हा आपला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत होते येतो आपला ऍग्रिकल्चर मार्केटिंग किंवा कृषी बाजार हा विषय। मग प्रश्न पण विचारला, इनाम ऑब्जेक्टिव्ह काय, पॅन इंडिया ट्रेड चालतो, पॅन इंडिया म्हणजे टोटल इंडियामध्ये, बरोबर आहे। त्याच्यानंतर स्टेबल प्राइस, आता म्हणजे प्राइस काय होतात, पूर्ण भारतामध्ये एक स्टेबल राहायचं काम करत असतं, किंवा क्वालिटी प्रोड्यूस भेटतं कंझ्युमरला खाण्यासाठी, बरोबर, चांगलं मटेरियल जिथं जिथं भाव आहे तिथं जाणार आणि ते विकणार पण। त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं मार्केटिंग ट्रान्झॅक्शन प्रोसिजर आणि मेक देम युनिफॉर्म अक्रॉस द मार्केट, बरोबर आहे हे पण, ट्रान्झॅक्शन प्रोसिजर सगळे पूर्ण चालते मार्केटमध्ये, एक युनिफॉर्मिटी येते, म्हणजे सगळ्या भारतामध्ये एक मालाची किंमत स्टेबल राहते। आणि त्यांनी सांगितलं होतं गव्हर्नमेंट रिव्हेन्यू रिसिप्ट वाढते, म्हणजे जे काही पैसा गव्हर्नमेंटला भेटतो त्याच्यातून तो वाढतो, पण हे चुकीचं वाक्य दिलेलं आहे त्यांनी, तर ध्यानात ठेवा। पॅन इंडिया पोर्टल आहे, क्वालिटी प्रोड्यूस कन्झ्युमरला पण भेटतं आणि स्टेबल प्राइसेस पण राहतात ऑल इंडियामध्ये, आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये युनिफॉर्म अक्रॉस मार्केट तयार होतं इथं। पुढचे आता नमसा, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर। तर बघा, आता नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर जी नम्स आपली स्कीम आहे, ठीक आहे, तर बघा, रित्ती व्हिलेज इन उधमपूर कुठं चालू झाली, ही रित्ती व्हिलेज इन उधमपूर डिस्ट्रिक्ट, फर्स्ट वन साईट टू बी अडॅप्टेड अंडर द मिशन जम्मू अँड काश्मीर, म्हणजे आपली राष्ट्रीय कृषी शाश्वत अभियान, तर त्याच्यामध्ये नम्सा ही जी काही योजना बघतोय आपण, ही योजना कुठे चालू झाली होती, आपलं जम्मू काश्मीर मधलं उधमपूर डिस्ट्रिक्ट, त्याच्यामधलं रित्ती व्हिलेज इथं चालू झाली होती। नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर नम्सा ही 2014-15 मध्ये चालू झाली, किती,
आपण जो पार्ट टू टाकलाय त्याच्यामध्ये पण मराठीतून घेतली होती ही राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान, ठीक आहे. आणि ती इकडे नम्स आपली 2014-15 मध्ये लागू झाली. याच्यामध्ये काय करायचं होतं आपल्याला, मार्केटिंग ऍग्रिकल्चर मोर प्रोडक्टिव्ह करायचं होतं, सस्टेनेबल सगळी करता येईल. पहिली गोष्ट नामसा म्हणजे त्याच्यामध्ये सस्टेनेबल शब्द येतोय, आपल्याला सगळी सस्टेनेबिलिटीज आणायची त्याच्यामध्ये, शाश्वतता आणायची या सगळ्या शेतीमध्ये. त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, एनकरेज लोकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड कंपोजिट फार्मिंग, इंक्रीज प्रोडक्टिव्हिटी वाढवायची. मग ध्यानात ठेवा, उत्पादकता वाढवायचं हे मेन नियम होतं याचं, उत्पादकता वाढवायची. पण कसं, शाश्वत उत्पन्न वाढवायचं याच्यामध्ये, शाश्वत उत्पन्न आणि उत्पादकता. त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधनं काय करायची आपल्याला, प्रोटेक्ट करायची, वाचवायची, त्यांचं जास्तीत जास्त म्हणजे आपण त्याला यूज नाही करायचा, कारण पुढच्यांसाठी पण राहिले पाहिजे, पिढीसाठी. त्यामुळं आणि महत्वाचं, ठीक आहे, इथपर्यंत एवढंच आहे आपल्याला, ऑब्जेक्टवर एवढा क्वेश्चन नाही ना. मग इथं काय झालं, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर चालू कधी झालं, 2014-15 मध्ये, आणि ते पण जम्मू काश्मीर मधल्या आपल्या उधमपूर डिस्ट्रिक्ट मधलं रित्ती विलेज मध्ये, ठीक आहे. एवढंच याच्यावरती महत्वाचं आहे. आता कंपोनंट प्रश्न आला तरी इथं फक्त कंपोनंट वर असेल जास्त करून नमसावरती. तर कंपोनंट बघा, रेनफेड एरिया डेव्हलपमेंट, कोरडवाहू क्षेत्र विकास योजना आपण जी तिकडे घेतली मराठी मध्ये, तीच योजना कंपोनंट नंतर ऍड केला नमसाच्या अंतर्गत. ओके, तर नमसा म्हणजे काय, ध्यानात ठेवा, आपली नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर म्हणजे राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान. मराठी मध्ये परत डबल डबल सांगण्यापेक्षा हा शब्द ध्यानात ठेवा आता, ठीक आहे. रेनफेड एरिया डेव्हलपमेंट म्हणजे कोरडवाहू क्षेत्र विकास योजना जी आहे, तर ती कुणाच्या अंतर्गत आली, नमसाच्या अंतर्गत. 100 हेक्टर किंवा मोरचा एक ग्रुप बनवायचा आणि त्या नॅचरल रिसोर्सेस ती चालली आपले संधारण करायचं, त्यांचं कन्झर्वेशन करायचं. त्यानंतर एरिया बेस अप्रोच होता, क्षेत्र नावाचं आहे रेनफेड एरिया डेव्हलपमेंट. मग त्यांनी जो अप्रोच ठेवला, दृष्टिकोन, तो कोणता होता, क्षेत्र किंवा एरिया ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंट. म्हणजे कसं, शेतामधल्या शेतामध्ये पाणी काय करायचे आपल्याला साचून धरायचंय, किंवा जे काही पाणी येईल शेतामध्ये तर त्याचा योग्य वापर करायचा, ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंट. ऑन फार्म म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काही पाणी येणार आहे ते रेन वॉटर असेल किंवा वॉटर हार्वेस्टिंग करून त्याचं म्हणजे आपल्याला युटिलिटी वाढवायची, तसे टाईप. हा, युटिलायझेशन ऑफ वॉटर, प्रमोटिंग फार्म वॉटर कन्झर्वेशन टेक्निक, ठीक आहे. हे विचारणारच नाही तुमच्यासाठी, फक्त कंपोनंट आले तर नमसाच्या अंतर्गत रेनफेड एरिया डेव्हलपमेंट ही एक कंपोनंट येतो. त्यानंतर ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंट म्हणजे शेतीमधलं पाणी नियोजन, सॉइल हेल्थ मॅनेजमेंट म्हणजे आपलं मृदा आरोग्य व्यवस्थापन किंवा जमीन आरोग्य व्यवस्थापन, हा पण कंपोनंट कशाच्या अंतर्गत येतोय, आपल्या नम्सच्या अंतर्गत. आता याच्यामध्ये पण काय करायचं आपल्याला, न्यूट्रिएंट म्हणजे आपले पोषक द्रव्य, त्यांचं मॅक्रो आणि मायक्रो मॅनेजमेंट करायचे, कारण जर जास्त प्रमाण टाकले तर परत जमिनीचं डिग्रेडेशन होतं, त्यामुळं सॉइल हेल्थ मॅनेजमेंट पण महत्वाचं आहे. आपण सगळी शाश्वतता आणतोय आणि शाश्वतेसाठी जे जे गरजेचं आहे, म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा जमिनीचं व्यवस्थापन असेल, ते सगळे कंपोनंट कशाच्या अंतर्गत, हे नम्सच्या अंतर्गत, ठीक आहे. झाले कंपोनंट कवर, रेनफेड एरिया डेव्हलपमेंट, ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंट, सॉइल हेल्थ मॅनेजमेंट. आता त्याच्यानंतर चौथा एक आहे क्लायमेट चेंज आणि सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, वातावरण बदल आणि शाश्वत कृषी. ओके, जे काय बदलतं वातावरण आहे त्याच्यात आपल्याला आता शाश्वत शेती वळतोय, हा एक कंपोनंट नमसाच्या अंतर्गत येतो. म्हणजे चार कंपोनंट बघितले आपण, ठीक आहे. आता त्याच्यानंतर योजना कोणत्या कोणत्या आहेत, परंपरागत कृषी असेल, रेनफेड एरिया, सॉइल हेल्थ मॅनेजमेंट, जे आता कंपोनंट बघितले का, त्या स्कीम याच्या अंडर येतात. किंवा सब मिशन ऑन ऍग्रो फॉरेस्ट्री, ही एक ध्यानात ठेवा. नमसाच्या अंतर्गत काय येते, परंपरागत कृषी, रेनफेड एरिया डेव्हलपमेंट, सॉइल हेल्थ मॅनेजमेंट, सब मिशन ऑन ऍग्रो फॉरेस्ट्री, नॅशनल रेनफेड एरिया अथॉरिटी, किंवा मग ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन साठी जे मिशन आहे, कोणत्या, नॉर्थ इस्टर्न साठी, तिकडच्या दक्षिण उत्तर उत्तर पूर्वेकडच्या राज्यांसाठी जे ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन किंवा सेंद्रिय जी चेन त्यांनी तयार केलेली आहे, तर ते पण नमसाच्या अंतर्गत येतात. बांबू मिशन, राष्ट्रीय बांबू अभियान, तर हे पण आपल्या नमसाच्या अंतर्गत. मग स्कीम बघा, परंपरागत कृषी विकास, परत कोरडवाहू क्षेत्र विकास, मृदा आरोग्य व्यवस्थापन, त्यानंतर सबमिशन ऑन ऍग्रो फॉरेस्ट्री, परत आणखी कोणतं होतं, राष्ट्रीय बांबू मिशन, आणि ही ऑर्गॅनिक व्हॅल्यू किंवा सेंद्रिय साखळी तयार करायची नॉर्थ इस्टर्न उत्तर पूर्वेकडच्या राज्यांसाठी, ह्या सगळ्या स्कीम. आणि 47 आपण फक्त, हा, फसल बीमा योजनेसाठी 50-50% बघितलं सेंट्रल आणि स्टेटचं डिस्ट्रीब्युशन फंडिंग मध्ये, बाकी सगळी का 50-50 जवळपास. ओके, सॉरी 60-40, फसल बीमा मध्ये 50-50 आणि बाकीच्या सगळ्या स्कीमला 60-40, 90-10 कुठं, नॉर्थचे 3-4 राज्य 3 वाटतं आणि नॉर्थ इस्टर्नचे आपले बाकी सगळे
सात आठ राज्य, ठीक आहे, हे सगळ्यांना 90-10 आणि 100% केंद्रशासित प्रदेशाला, ठीक आहे. हा, पुढचे आता प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, ठीक आहे. सांगा बरं, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रीकल्चर कधी चालू झालंय, स्कीम कधी लॉन्च केली होती? कधी चालू झाली ती स्कीम? झोपलेत काय सगळे? 12 वाजत आले, ठीक आहे, पण कवर करायचंय, ठीक आहे. 2014-15 बरोबर, हो येईल ना, ठीक आहे. तर बघा आता, पण इथे उत्तर जर दिलं तर तुमचं काय होईल, तयारी चांगली होईल तुमच्या याच्यावर. तुम्हाला आत्ता बघायचं तर आत्ता बघा, नाही तर उद्या सकाळी पण बघू शकता, ठीक आहे. झालंय, बऱ्यापैकी स्कीम कम्प्लीट होत आल्या, त्यानंतर 2-3 रिपोर्ट आहे फक्त मेजर, म्हणजे मग कव्हर होईल, ठीक आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, तर बघा आता याच्यामध्ये 1 जुलै 2015 चालू झाली. 2015 मध्ये 15 कृषी सिंचाई, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना 1 जुलै 2015 ला प्रश्न काल येऊन गेला, हर खेत को पाणी कशाचा मोटो आहे, तर ते कृषी सिंचाईचा आहे. कृषी सिंचाईचा हर खेत को पाणी, म्हणजे प्रत्येक शेताला पाणी द्यायचं. त्यानंतर पुढचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, एरिया वाढवणं पाण्याखालचा, प्रत्येक शेतामध्ये ऑन फार्म वॉटर, म्हणजे त्या शेतातल्या शेतामध्ये इफिशियन्सी वाढवणं त्याची, ठीक आहे. हे बघून घ्या ऑब्जेक्टिव्ह, आपण मेन मेन बघू. आता याच्यामध्ये कोणत्या स्कीम एकत्र केल्या हा प्रश्न असणार आहे, किंवा तो येऊन गेलेला ऑलरेडी बँकिंगला. तर पहिली गोष्ट, ऍक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम, म्हणजे जलद, हा जलद सिंचन लाभ कार्यक्रम, ध्यानात ठेवा, ऍक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम म्हणजे जलद सिंचन लाभ कार्यक्रम. त्याच्यानंतर पुढचा रिव्हर डेव्हलपमेंट आणि गंगा रिज्युव्हनेशन, म्हणजे नदी विकास आणि आपला गंगा पुनर्जीवन. आणि इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम, जो सांगा बरं, आपला इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम कधी चालू झाला? तुमचं मागच्या 5 सेकंड मध्ये ही पूर्ण योजना घेतलेली, बघून घ्या, 3 योजना मिळून ती एकत्र झाली होती, ठीक आहे. म्हणजेच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये कोणत्या कोणत्या स्कीम आल्या? एआयबीपी, ओके, ऍक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम, त्यानंतर रिव्हर डेव्हलपमेंट आणि गंगा रिज्युव्हनेशन, इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम आणि ऑन फार्म वॉटर यूज इफिशियन्सी मॅनेजमेंट, या 4 स्कीम मिळून एकत्र ही स्कीम तयार केली होती, कृषी सिंचाई योजना, जल सिंचन विकास कार्यक्रम, त्याच्यानंतर आपलं गंगा ते नदी विकास आणि गंगा पुनर्जीवन आणि परत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम. पुढचं, आता याच्यामध्ये जे काही कंपोनंट आहे, तर ऍक्सलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम हे सगळे वॉटर रिसोर्सेस, म्हणजे आपलं जे जल मंत्रालय त्याच्या अंतर्गतच येत आहे. पण एआयबीपी हे मेजर आणि मीडियम इरिगेशन वरती फोकस करतं. मेजर म्हणजे मध्यम सिंचन, आणि ते मेजर म्हणजे मोठे सिंचन प्रकल्प, आणि मीडियम म्हणजे मध्यम सिंचन प्रकल्प. हर खेत को पाणी, हर खेत को पाणी, मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस, मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस. आता यांनी हर खेत को पाणी जे आहे ना, तर ते मायनर इरिगेशन साठी, म्हणजे ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंट. तर मायनर इरिगेशन, छोटे सिंचन प्रकल्प, त्यांच्यासाठी 10% कमांड एरिया हा आपल्या प्रेसिजन साठी असायला पाहिजे. पण हर खेत को पाणी ध्यानात ठेवा, टॅगलाईन कशाची, कृषी सिंचाईची किंवा ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंटची. त्यानंतर पुढचं, वॉटरशेड डेव्हलपमेंट हा एकमेव असा कंपोनंट आहे जो रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे ग्रामीण विकासाचं जे मंत्रालय, ग्रामीण मंत्रालय, तर त्यांच्याकडे. बाकीचे सगळे प्रोजेक्ट बघा, एआयबीपी असल, हर खेत को पाणी असल, हे कसे, तर आपले मिनिस्ट्री ऑफ वॉटर कधी दिले, पण वॉटरशेड डेव्हलपमेंट कुणाकडे दिलाय, रुरल डेव्हलपमेंट कडे. त्यानंतर पुढचं, पर्ड ऑफ मोर क्रॉप, हा प्रश्न येऊ शकतो पुढच्या शिफ्टला, कारण मागच्या वेळेस काय विचारलाय, हर खेत को पाणी, आता पर्ड ऑफ मोर क्रॉप कुणाचं आहे, तर ते आपल्या स्प्रिंकलर आणि ड्रिपचं. ध्यानात ठेवा, मायक्रो इरिगेशनचं टॅगलाईन काय आहे, तर पर्ड ऑफ मोर क्रॉप, म्हणजे प्रति थेंब अति पीक, प्रति थेंब अति पीक असं टाईप आहे. त्यानंतर पॅटर्न, आता इथे सबसिडी 55% ही स्मॉल आणि मार्जिनल फार्मरला सबसिडी भेटणार, आणि 85% ही बाकीच्या फार्मरला. म्हणजे बघा, स्मॉल आणि मार्जिनल म्हणजे छोटे आणि सीमांत शेतकरी 2 हेक्टर पर्यंतचे, त्याला 55% सबसिडी भेटते. किती? 55. पण 85% कोणाला भेटती? 5 हेक्टर पर्यंतचे, म्हणजे
2 हेक्टरच्या पासून तर 5 हेक्टर पर्यंत ज्यांच्याकडे शेती त्यांना 85% सबसिडी भेटणार, आणि बाकी राज्य देतं. वरती जे काय तुम्हाला 80-90% भेटते ते राज्य देत असतात, ठीक आहे. सेंटर कोणी एवढीच आहे, 55%, 45%, आणि 60-40 ते शेअर सगळीकडे फिक्स आहे, तुम्हाला सांगितलं, त्याची काही गरज नाही परत, ठीक आहे. बघा, एआयबीपी, हर खेत को पाणी आणि वॉटरशेड डेव्हलपमेंट हे कंपोनंट आहे, पर ड्रॉप मोर क्रॉप पण याच कंपोनंट आहे, आणि 55% सबसिडी 2 हेक्टरच्या खाली, 2 हेक्टरच्या वरती 45%, ठीक आहे. मायक्रो इरिगेशन, ड्रिप प्लस स्प्रिंकलर कोणत्या राज्यात जास्त आहे? कर्नाटका. ड्रिप प्लस स्प्रिंकलर आता एवढं, आता मला हा हीच स्लाइड फक्त आहे ना भेटली नाही, त्यामुळे जी अग्रीमेंट्स ला टीचिंग केलं तर तशीच्या तशीच ती घेतलेली आहे. पण याच्यात जर हे बरोबर आहे, ड्रिप इरिगेशन जर आंध्रच्या खाली आहे ते सगळ्यात बरोबर आहे, स्प्रिंकलर राजस्थान. फक्त हे ड्रिप प्लस स्प्रिंकलर कोणतं राज्य आहे एकदा तुम्ही पण जेव्हा परत उद्या बघून घ्या याच्यावरती लेक्चर, जेव्हा बघशान काही जण तेव्हा ड्रिप प्लस स्प्रिंकलरचा कव्हरेज सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. त्यानंतर लीडिंग स्टेट ड्रिप इरिगेशन मध्ये सगळ्यात जास्त एरिया कोणाचा? आंध्र प्रदेशचा. कुणाचा? आंध्र प्रदेश, कारण फळबाग तिकडे जास्त आहे आंध्र प्रदेश मध्ये, त्यामुळे ड्रिप पण तिथंच जास्त, आणि स्प्रिंकलर हे कुठं? राजस्थान मध्ये, ठीक आहे. मग पॅटर्न ऑफ असिस्टंट कसा होता इथं? म्हणजे जी काय मदत देत होतं सबसिडी, तर ती किती आहे? 55% स्मॉल आणि मार्जिनलला, आणि 45% ओदरला. कशाच्या अंतर्गत? कृषी सिंचाई योजनेच्या अंतर्गत. प्रिव्हियस इयरला पण ऍग्री मध्ये क्वेश्चन काय विचारला होता की याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय, तर पहिली गोष्ट कन्वर्जन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन इरिगेशन ऍट फील्ड लेवल, बरोबर आहे. त्यानंतर फिजिकल ऍक्सेस द्यायचा वॉटरचा, वन फार्म. आता वन फार्म म्हणजे काय? शेतामध्ये पाणी आणायचं आणि त्याची इफिशियन्सी वाढवायची. मग त्याचं हर खेत को पाणी ही टॅगलाईन आहे, कारण शेतामधल्या पाण्यासाठी हर खेतला, प्रत्येक शेताला पाणी भेटायला पाहिजे. आणि प्रिसिजन इरिगेशन किंवा आपलं ते मायक्रो इरिगेशन म्हणतो, त्याची टॅगलाईन काय होती? मोर क्रॉप पर ड्रॉप, म्हणजे हे पण क्लिअर आहे. मग त्यांनी सांगितलं टॅप कनेक्शन दिलं जातं ह्या योजनेच्या, नळाचं पाणी कशाला देते? कृषी सिंचाईच्या अंतर्गत. नळाचं पाणी तर हर घर नल ह्या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं, त्यामुळे ठीक आहे, हे कॅन्सल आहे. मग उत्तर काय होतं? फील्ड लेवलला इन्व्हेस्टमेंट करायची इरिगेशन साठी, वन फार्म वॉटर मॅनेजमेंट साठी हर खेत को पाणी टॅगलाईन, प्रिसिजन साठी आपली मोर क्रॉप पर ड्रॉप. परंपरागत कृषी विकास योजना, शेवटच्या 2-3 राहिल्यात योजना. परंपरागत कृषी विकास योजना टू प्रमोट ऑर्गेनिक फार्मिंग इन द कंट्री, ऑर्गेनिक फार्मिंगला प्रमोट करायचं, सेंद्रिय शेतीला प्रमोट करायसाठी देशातली सगळ्यात महत्वाची योजना परंपरागत कृषी विकास योजना. कधीची ही? 2015ची. नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर नामसा 14-15ची. परंपरागत कृषी विकास योजना 2015ची. इनाम, माल तयार झाल्यानंतर विकायची 2016ची. इनाम आणि 2019 मध्ये कृषी किसान मानधन योजना, परत आपली पीएम किसान योजना 2019च्या, ठीक आहे. आणि कृषी सिंचाई पण तेव्हाचीच 2019ची. ही सगळ्यात पहिली परंपरागत आणि नामसा 2015, ठीक आहे. पुढचं, ऑर्गेनिक स्टेट कोणतं आहे? सिक्कीम. वाटलं होतं असे टाईप क्वेश्चन येतील, पण त्यांनी जरा मल्टी स्टेटमेंट टाकले, ठीक आहे. तर बघा, ऑर्गेनिक स्टेट सिक्कीम, आणि 2 नंबर कोण आहे आपलं जे म्हणजे केंद्रशासित प्रदेश कोण आहे? लक्षद्वीप. 1 नंबर राज्य म्हटलं सिक्कीम, आणि केंद्रशासित प्रदेश म्हटलं जे ऑर्गेनिक झालंय, सेंद्रिय झालंय पूर्ण, लक्षद्वीप. त्यानंतर या योजनेच्या अंतर्गत 20 हेक्टर किंवा 50 एकरचा ग्रुप असणं गरजेचं आहे. कारण बघा, आता आपलं शेत जर सर्टिफाईड केलं आणि जर दुसऱ्या वावरातून पाणी पडला, पाऊस पडला, तर ते सगळं खताचं पाणी त्याचं आपल्या वावरात येणार आहे, मग त्याला कसं काय सेंद्रिय म्हणणार आपण? त्यामुळं 20 हेक्टर किंवा 50 एकरचं पीजीएस सर्टिफिकेशन करायचं असेल, तुम्हाला पीजीएस सर्टिफिकेशन प्रोसेस आहे, याच्या अंतर्गत 20 हेक्टर किंवा 50 एकरचा एक प्लॉट असणं किंवा म्हणजे तेवढे शेतकऱ्यांचा ग्रुप असणं गरजेचं आहे, तरच सर्टिफिकेशन केलं जातं. आता एरिया वाईज कल्टिवेटेड प्लस वाईड, म्हणजे शेतामध्ये जे ऑर्गेनिक सेंद्रिय पिकवतात ते प्लस जंगलातलं, असं मिळून 1 नंबर येतो छत्तीसगड. विचारलंय त्यानुसार ध्यानात ठेवा, कल्टिवेटेड प्लस वाईल्ड म्हणजे जंगली प्लस आपल्या शेतातलं, तर छत्तीसगड 1 नंबर, 2 नंबर काय घेणार नाही. 90-10 पॅटर्न आहे, नॉर्थ इस्टर्नला 100% युनियन टेरिटरीला सेम टू सेम, 60-40 रिमेनिंग, जवळपास सगळीकडे 60-40 ध्यानात ठेवा. सेंट्रल स्टेट फक्त किसान मानधनला ते आपलं फसल विमाला 50-50, बाकी सगळीकडे 60-40, त्यामुळे ध्यानात ठेवायचं काही कारण नाही. फायनान्शियल असिस्टंट 50,000 रुपये पर हेक्टर 3 वर्षासाठी, किती हजार रुपये भेटतात? 50,000
पर हेक्टर 3 वर्षासाठी, पण मग 1 एकराला किती भेटतात, 20,000 रुपये प्रति एकर. ही स्कीम आहे ना 3 वर्षासाठी पैसे देते, कारण तुमची सेंद्रिय शेती काही 1 वर्षामध्ये नाही होत, त्यामुळे तुमचं नुकसान जे होणार आहे त्याचा तोटा भरून काढण्यासाठी 3 वर्षासाठी 20,000, आणि आपल्या याच्यामध्ये हेक्टर मध्ये म्हटलं तर 50,000 रुपये देते. मग बघा, ऑर्गेनिक फार्मिंगला प्रमोट करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीसाठी 2015 मध्ये पहिलं सेंद्रिय शेती राज्य सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप, त्यानंतर 20 हेक्टर किंवा 50 एकरचा तो ग्रुप असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं 47, 90, 10 हे सगळीकडे सेम आहे. 50,000 रुपये 3 वर्षासाठी हेक्टरला आणि 20,000 रुपये पर एकर 3 वर्षासाठी. एरिया अंडर ऑर्गेनिक सर्टिफिकेशन प्रोसेस, तर याच्यामध्ये एरिया अंडर ऑर्गेनिक सर्टिफिकेशन प्रोसेस रजिस्टर अंडर एनपीओपी, तर तो 10.17 मिलियन हेक्टर. तर सध्या आपल्याला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की ऑर्गेनिक फार्मिंग वरती एरिया किती सध्या सर्टिफाईड, आणि हा प्रश्न येण्याजोगा पण आहे, इम्पॉर्टंट पण आहे. तर एनपीओपी च्या अंतर्गत, एनपीओपी प्रोग्राम आहे नॅशनल प्रोग्राम ऑन ऑर्गेनिक फार्मिंगचा, तर त्याच्या अंतर्गत 10.17 मिलियन म्हणजे 10 लक्ष हेक्टर, 10.17 दशलक्ष हेक्टर एवढा एरिया सर्टिफाईड किंवा प्रमाणित केलेला आहे सेंद्रिय शेतीचा. इंडियाची रँक किती, 4वी, ऑस्ट्रेलिया 1 नंबर आहे. त्याच्यानंतर ऑर्गेनिक प्रोडक्शन इन इंडिया 3.4 मिलियन टन, म्हणजे आपल्याकडे सेंद्रिय शेतीचा जो माल निघतो तो किती आहे प्रोडक्शन, तर त्याचा 3.4 मिलियन टन म्हणजे 3.4 दशलक्ष टन. त्यानंतर सगळ्यात जास्त ऑइल सीड प्रोड्यूस होतात ऑर्गेनिक मध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये तेलबिया सगळ्यात जास्त प्रोडक्शन आहे. त्यानंतर पुढे हायेस्ट ऑर्गेनिक फार्मर वर्ल्ड इंडियामध्ये. बघा, जगात ऑर्गेनिक शेतीबद्दल जर बघितलं, आपली रँक एरियाच्या बाबतीत 4थे आपण, पण जर शेतकऱ्यांच्या बाबतीत बघितलं, नंबर ऑफ फार्मर सगळ्यात जास्त, किंवा शेतकरी सेंद्रिय शेती करणारे शेतकरी कोणत्या देशात आहे, तर ते इंडियामध्ये, इंडिया 1 नंबर येतो ऑर्गेनिक फार्मरच्या संख्येमध्ये, आणि 4.43 मिलियन. ओके, आता या व्हॅल्यू मला सांगा बरं, 10.17, 3.4, 4.43, तुम्ही किती जरी पाठ केलं तर आता 1 दिवसात कशा ध्यानात राहणार आहे, ठीक आहे. त्यामुळे जे राहीन ते राहीन, जे गेलं ते गेलं, जाऊ दे आता, एवढं त्याच्यात डोकं घालो, कारण ते सगळ्यांचं सेम होणार आहे तसं. ओके, मग काय सांगितलं आपण, 4थी रँक 3.4 मिलियन टन प्रोड्यूस करतो, आणि इंडिया 4.43 मिलियन म्हणजे 10 लक्ष एवढे शेतकरी, 1 नंबर आहे आपण सेंद्रिय शेतीच्या शेतकऱ्यांमध्ये नंबर मध्ये. परत पुढे भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती बीपीकेपी, ध्यानात ठेवा बीपीकेपी, भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती कशासाठी हा प्रश्न येऊन गेला, तर हा 2020-21 मध्ये योजना आली, आणि जी प्रमोट कशाला करते, ट्रॅडिशनल इंडिजिनस प्रॅक्टिसेस. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक ज्या काही देशी पद्धती असतात, म्हणजे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, किंवा बायोमास म्हणजे आपलं सगळं शेतातला काडी कचरा गोळा करायचा, तो कंपोस्ट करायचा, किंवा शेतामध्येच कुजवायचं, खत तयार करायचं, या सगळ्या ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतींना चालना देण्यासाठी बीपीकेपी पद्धत आणली, भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती 2020-21 ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेसला प्रमोट करती, ऑन फार्म बायोमास रिसायकलिंग, म्हणजे शेतातल्या शेतामध्ये आपल्याला काय करायचं, काडी कचरा रिसायकल करून वापरायचा. इथं 12,200 हा प्रश्न येऊन गेला आयबीपीएस मेन्सला. परंपरागत कृषी विकास योजनेच्या अंतर्गत 20,000 रुपये प्रति एकरी भेटत होते, इथं किती जात आहे पर हेक्टरला 12,200 फक्त, कशाच्या अंतर्गत, आपल्या बीपीकेपीच्या अंतर्गत 12,200 पर हेक्टर 3 वर्षासाठी. आपेडा, ठीक आहे. हां बघा, आता ऍग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी आपेडा, लॉंग फॉर्म काय होतो याचा, आपेडाचा ऍग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. त्यानंतर पुढे हा झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, आपण जे मागचं बघितलं ना बीपीकेपीचं, तर झिरो बजेट नॅचरल फार्मिंग एक जी प्रॅक्टिसेस आहे, त्याचे फादर कोण आहे, डॉक्टर सुभाष पालेकर. ओके, सुभाष पालेकर ध्यानात ठेवा, झिरो बजेट शेतीचे जनक किंवा फादर म्हणतो. आता याचं काय होतं, आपेड्याचा मराठी अर्थ कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण आपेडा. याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स हा सगळ्यात आवडता क्वेश्चन आहे, भरपूर वेळा येऊन गेला. टी रबरचं एक बोर्ड आहे वाटतं, टॉबॅकोचं एक आहे, पण ठीक आहे ते नका ध्यानात राहू, पण हे तरी राहिलं पाहिजे की आपेडा कोणाच्या अंतर्गत येतं, वाणिज्य मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स. आपेडा बघितलं का सगळेजण लगेच पळतील, कृषी मंत्रालय, कृषी मंत्रालय, नाही कृषी का नाही येते,
कॉमर्सकडे, कारण ते एक्सपोर्ट करत असतं, त्यामुळे त्याचे ते पैसे बिसे सगळे रिलेटेड कॉमर्स मध्ये येतात. ठीक आहे, वाणिज्य मंत्रालयाकडं. त्यानंतर डिसेंबर 1985 मध्ये कायदा पारित झाला आणि 13 फेब्रुवारी 1986 ला काय केलं आपण, अपेडाची स्थापना झाली. 85चा कायदा, 86ची स्थापना. न्यू दिल्लीला हेडक्वार्टर आहे अपेडाचं. कुठं? न्यू दिल्लीला. बाकीचे रिजनल ऑफिसर जाऊ द्या आता. मेन मेन ठेवा, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अंतर्गत डिसेंबर 1985 कायदा, 13 फेब्रुवारी 1986 स्थापना, न्यू दिल्लीला हेडक्वार्टर. आता याच्यामध्ये अपेडाचं काम काय असतं, जे सूचितले त्यांचे जे काही प्रॉडक्ट ठरवून दिलेले अॅग्रिकल्चरचे, तर त्यांचं एक्सपोर्ट करणं, त्यांचं ते देखरेख ठेवणं, परत इम्पोर्ट ऑफ शुगर, साखर आयात करणं किंवा त्या साखरेवरती लक्ष ठेवायचं काम, मॉनिटर द इम्पोर्ट ऑफ शुगर. त्यानंतर पुढचं एक्सपोर्ट करणं, आणखी मीठ आणि मीठ प्रॉडक्टचं इन्स्पेक्शन करणं म्हणजे मांसावरती लक्ष ठेवणं, परत आणखी पॅकेजिंग वरती पण. ओके, पॅकेजिंग वरती पण लक्ष ठेवायचंय. याच्यामध्ये एवढं काही महत्वाचं नाही आपल्यामध्ये. हा म्हणजे इथं एवढं याच्यामध्ये फक्त 85चा कायदा, 86ची स्थापना, न्यू दिल्लीला हेडक्वार्टर, आणि हे शुगरची इम्पोर्ट बिम्पोर्ट, मासे किंवा मग पॅकेजिंग असेल, हे सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं आणि एक्सपोर्ट करायचं काम करते. आणि याच्यात पण आणखी आपेडा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ध्यानाट्या आपेडा सगळ्यात जास्त इन टर्म ऑफ व्हॅल्यू किंवा टन मध्ये कोणता प्रॉडक्ट एक्सपोर्ट करते, तर तो आहे नॉन बासमती राईस. नॉन बासमती राईस सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा, असं मला तरी वाटतं. आपेड्यानुसार जर विचारलं तर हाच विचारायला पाहिजे, आपेडा एक्सपोर्ट सगळ्यात जास्त कोणत्या वस्तूचं करती, तर नॉन बासमती राईस. किंवा जर नॉन बासमती नसेल तर फक्त राईस मध्ये तरी ध्यानात ठेवा कमोडिटी, जसं ऑप्शन तसं उत्तर. नॉन बासमती राईस सगळ्यात जास्त बाहेर एक्सपोर्ट करते, व्हॅल्यू मध्ये पण आणि मनी मध्ये पण. ठीक आहे, नॉन बासमती राईस. आणि त्यानंतर 2 नंबर आहे शुगर. आपेड्यानुसार 1 नंबर एक्सपोर्ट नॉन बासमती, 2 नंबर शुगर. ठीक आहे, आता पुढे भारत प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना. जन उर्वरक परियोजना काय सांगितले बरं याच्यामध्ये, पीएम बीजेपी योजना आहे पूर्णपणे, म्हणजे बीजेपी सारखीच ऍडव्हर्टाइजमेंट साठी योजना आहे. बघा बीजेपी, पीएम बीजेपी, बीजेपी म्हणजे काय, भारतीय जन उर्वरक परियोजना. भारतीय जन उर्वरक परियोजना ही 2022 ची, ऑगस्ट 2022 ची योजना आहे. ध्यानात ठेवा, लेटेस्ट आली मागच्या वर्षी, लेटेस्ट नाही झालं, अगोदर झालं ते, मग 2022 ची. ठीक आहे, ही केमिकल आणि फर्टिलायझरच्या म्हणजे आपल्या रासायनिक मंत्रालयाच्या अंतर्गत येते. वन नेशन वन फर्टिलायझर, पूर्ण देशामध्ये युरिया हा फक्त भारत युरिया नावाने किंवा डीएपी हा फक्त भारत डीएपी नावाने विकला जाणार असं होतं. आता याच्या अंतर्गत फक्त दोनच तरतुदी महत्वाच्या आहे. वन थर्ड स्पेस कोणाला माहिती का, कंपनीला. जी कंपनी स्वतः प्रोड्यूस करते त्या कंपनीचं खत फक्त 1/3 जागेमध्ये जाहिरात करायची तिने, आणि 2/3 जागा कोणासाठी, तर भारत नावासाठी, भारत ब्रँड आणि त्याच्या रिलेटेड जे काय असणार आहे ते. ओके, भारत युरिया, भारत डीएपी याच्यासाठी 2/3 जागा आणि 1/3 जागा फक्त कंपनीच्या माहितीसाठी. आणि याच्यामध्ये ही स्कीम अप्लाय बोथ पब्लिक प्रायव्हेट, पब्लिक म्हणजे इपको क्रिपको तर नाही, सगळ्यांसाठी असणार लागू. आणि त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, एक ब्रँड तयार व्हावा अक्रॉस द कंट्री म्हणून हे चालू केलंय. पीएम बीजेपी 22 ची योजना, वन नेशन वन फर्टिलायझर, त्यानंतर 1/3 स्पेस ही कंपनीसाठी, 2/3 स्पेस ही भारत या लोगोसाठी किंवा ब्रँड नेमसाठी, आणि बोथ पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरला लागू होते. ठीक आहे, आता मिशन फॉर इंटिग्रेटेड व्हॅल्यू, ते सॉरी मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, एमआयडीएच योजना, आपली सेकंड पार्ट मध्ये तिकडे मराठीत झाली कम्प्लीट. काय म्हटलं होतं, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, बरोबर ना. हा, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणजे मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. 2014-15 ही सगळ्यात महत्वाची इयर आहे एमआयडीएच 14-15 ची. सेंट्रल स्पॉन्सर्ड आहे. ऑब्जेक्टिव्ह काय होतं, तर पहिली गोष्ट उत्पादक रोजगार निर्माण करणं, फल आपल्या जे फळ पिकात म्हणजे जे पीक रचना आहे त्याच्यामध्ये बदल करणं, आणखी स्किल डेव्हलपमेंटला रुरल युथला पण भाग पाडणं, मायक्रो इरिगेशन इफिशियन्सी वाढवणं. 60-40 इथे पण सगळी का 60-40 ध्यानात ठेवा, फक्त आपल्या फसल विम्याला 50-50. कंपोनंट, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन हा पण कंपोनंट आहे, म्हणजेच राष्ट्रीय फळबाग अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, राष्ट्रीय फळबाग बोर्ड आपलं, किंवा त्याला काय म्हणतात, उद्यान विद्या नाही. ठीक आहे, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड,
त्याच्यानंतर पुढचं हॉर्टिकल्चर मिशन फॉर नॉर्थ ईस्ट अँड हिमालयन स्टेट. ओके, हा एक कंपोनंट कशाच्या अंतर्गत आहे, एमआयडीएचच्या अंतर्गत. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड हा पण एमआयडीएचच्या अंतर्गत. आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर हॉर्टिकल्चर कुठे, नागालँडला. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर हॉर्टिकल्चर नागालँडला. आणि ह्या ज्या नॅशनल हॉर्टिकल्चर, कोकोनट डेव्हलपमेंट आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर हॉर्टिकल्चर, ह्या सगळ्याचं सगळं फंडिंग कोण देत आहे, आपलं केंद्र सरकार 100% फंडिंग करते यांना. ठीक आहे, एमआयडीएच फक्त 2014-15 ची एमआयडीएच किंवा राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानाच्या अंतर्गत म्हणजे प्रोटेक्टेड कल्टिवेशन, हरितगृह किंवा मग ड्रीप किंवा तुषार सिंचन असेल किंवा मग ऑर्गेनिक फार्मिंग सेंद्रिय शेती असेल, सगळेचे सगळे कंपोनंट कव्हर केलेले एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान किंवा एमआयडीएचच्या अंतर्गत. ठीक आहे, पुढे ऍग्री क्लिनिंग आणि ऍग्री बिझनेस. आता याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे बँकिंगला, दोन दोन वेळा आला, 2 का 3 वेळा. त्यामुळं ही आपल्यासाठी स्कीम महत्वाची आहे. तर बघा, ऍग्री क्लिनिंग आणि ऍग्री बिझनेस सेंटर स्कीम, ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस सेंटर स्कीम, मग हे काय सांगतं, कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना. कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना आता ही चालू झाली 2002 ला. कधी चालू झाली, सगळ्यात पहिली एसी एबीसी स्कीम, एसी एबीसी स्कीम 2002 ची मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंटनी नाबार्ड बरोबर तयार केली होती. किसान क्रेडिट कार्ड नाबार्डनीच तयार केलं होतं, बरोबर आहे, आर व्ही गुप्ताचे रिकमेंडेशन. आणि इथं पण ऍग्रिकल्चर क्लिनिक्स आणि ऍग्री बिझनेस सेंटर स्कीम ही ऍग्रिकल्चर गव्हर्नमेंटनी कोणा बरोबर, नाबार्ड बरोबर तयार केली. 20 लाख रुपये एकाच याला देतो, 6 महिन्याचा कोर्स आहे वाटतं हा, याच्यात तुम्हाला 20 लाख रुपये भेटतात. आणि त्याच्यात पण सबसिडी असते, 36%, 44% ते दिलंय खाली. तर 20 लाख रुपये एकाला, आणि हा प्रश्न विचारून झाला, 100 लाख रुपये 5 जणांना. म्हणजे तसंच होतंय ना, 5 जणांचा ग्रुप गेला तर 100 लाख किंवा 1 करोड, आणि जर एकटा गेला तर 20 लाख रुपये भेटणार. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा, 100 लाख 5 जण, 1 जणाला 20 लाख रुपये, आणि 10 वर्षासाठी भेटतात. किती, 10 वर्षासाठी. म्हणजे तुम्हाला व्यवसाय करायसाठी ना कर्ज देते, फक्त पहिलं कोर्स करावा लागतो यांचा, हा ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस सेंटर स्कीम. 18 ते 60 वर्ष, 18 ते 60 वर्ष, 60 वर्षापर्यंत तुम्ही याच्यामधून लाभ घेऊ शकता. ठीक आहे, सबसिडी 44%, म्हणजे वुमन स्त्री असतील किंवा एससी एसटी अनुसूचित जाती जमाती असतील किंवा नॉर्थ इस्टर्न मधले किंवा पर्वतीय भागातले राज्य असतील यांना 44% सबसिडी भेटणार. म्हणजे जवळपास 44% किंवा 44 लाख रुपये सबसिडी भेटती, म्हणजे 1 करोड माग 5 जणांच्या. आणि 36% सबसिडी भेटती ही बाकीच्यांना, म्हणजे आपल्या जनरलला किती, 36% सबसिडी याच्यासाठी. ऑब्जेक्टिव्ह काय, पहिली गोष्ट विस्तार करायचा, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर कृषीची विकास करायचा, परत सेल्फ एम्प्लॉयमेंट स्वयंरोजगार तयार करायचे इथं. कारण तुम्ही जर काय म्हणतो आपण त्याला, जर व्यवसाय उतरला आणि तुम्हाला जर हे पैसे भेटले, तुम्ही व्यवसाय टाकला त्याच्यातून, तर सेल्फ एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे. आणि जे काय अनएम्प्लॉय किंवा मग जे बेरोजगार युवक होते कृषी पदवीधारक, त्यांना काय भेटणार आहे, काम भेटणार आहे. ट्रेनिंग कोण देतं हा प्रश्न विचारलेला आहे एफओने, तर त्यानंतर मॅनेज हैदराबादची संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट असं टाईप काहीतरी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मॅनेजमेंट, विस्तार विस्तार व्यवस्थापनाची जी काही राष्ट्रीय केंद्र आहे, कुठे, मॅनेज आपलं हैदराबादचं, तर तिथे एक्सटेन्शन किंवा आपलं ट्रेनिंग दिलं जातं. हा प्रश्न एफ ओ साठी आलाय, मराठीमुळे जरा थोडी गडबड होती, कारण हे शब्द परत मराठीत बघा तर ते जरा डिफिकल्ट आहे. ठीक आहे, ट्रेनिंग देणार ठेवा, प्रशिक्षण कोण देत याच्यामध्ये ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस मध्ये, तर मॅनेज द्यायचं काम करतं मॅनेज. ओके, जे कुठे आहे, हैदराबादला नॅशनल सेंटर फॉर मॅनेजमेंट ऑफ ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो, पोस्ट हार्वेस्ट एखादा तुम्हाला व्यवसाय टाकायचा आहे किंवा मग ऍग्री ऍडवाइस द्यायचं आहे किंवा मग एखादं फार्म इक्विपमेंट साठी तुम्ही कस्टम हायरिंग सेंटर उभारू राहिले किंवा एखादा व्यवसाय टाकू राहिले, ह्या सगळ्यासाठी हे काय करतं, फंडिंग द्यायचं काम करतं. आता सॉइल हेल्थ कार्ड स्कीम. ठीक आहे, सॉइल हेल्थ कार्ड स्कीम कुठे आली, 19 फेब्रुवारी 2015 सुरतगड राजस्थान. ध्यानात ठेवा काय सांगितलं त्यांनी, मृदा आरोग्य कार्ड ही योजना सांगितली, बरोबर, मृदा आरोग्य कार्ड. आता याच्यामध्ये ना सॉइल हेल्थ कार्ड किंवा मृदा आरोग्य कार्ड जी योजना आहे ती 19 फेब्रुवारी 2015 साली, कधी, 2015 ला
2015 मध्ये 3 योजना बघितल्या आपण, नॅशनल मिशन सस्टेनेबल अग्रिकल्चर 14-15 ची, त्यानंतर परंपरागत कृषी विकास योजना 2015 ची, आणि सॉइल हेल्थ कार्ड स्कीम 2015 ची. आता याच्यामध्ये हा प्रश्न कालच येऊन गेलाय, स्वस्त धरा खेत हारा ही टॅगलाईन विचारली. त्यामुळे पर ड्रॉप मोर क्रॉप ची आपली मायक्रो इरिगेशन ची ध्यानात ठेवा, ड्रिप किंवा स्प्रिंकलर ची. स्वस्त धरा खेत हारा सॉइल हेल्थ कार्ड स्कीम, स्वस्त धरा खेत हारा न्यू सॉइल हेल्थ कार्ड स्कीम. आता ही सॉइल हेल्थ कार्ड स्कीम जी 2015 ला आलती ना, याच्यात थोडस नवीन व्हर्जन आलंय, न्यू सॉइल हेल्थ कार्ड स्कीम, कधी 2023 ला. आता लेटेस्ट 2023 मध्ये एक नवीन मृदा आरोग्य कार्ड योजना चालू झाली, म्हणजे आहे तीच, फक्त त्याच्यामध्ये थोडस सुधारणा केली. काय सांगितलं त्यांनी, जीआयएस टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये कनेक्ट केलेले आहे, आणि त्याच्यामध्ये जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जीआयएस ते कनेक्ट केलंय, आणि त्याच्यामध्ये जो टेस्ट असतील त्याच्या म्हणजे आरोग्य तपासणी असं मृदेची किंवा त्याचा रिझल्ट असेल, हे सगळं मॅप वरती आता तसं दर्शवलं जातं. याच्यामध्ये आपण पहिलं बघितलं होतं 3 वर्षातून एकदा तसं सॉइल मध्ये बघतो आपण, सॅम्पल घ्यायला पाहिजे, पण ह्या योजनेनुसार 2 वर्षांनी सांगितलंय, तरी एकदा सगळे चेक करून बघा, जर चुकलं असेल तर तेवढं फक्त करेक्ट करा, पण तरी पण मी 2-3 रिपोर्ट मध्ये बघितलं 2 वर्ष सांगितलं हे सॉइल हेल्थ कार्ड नुसार, ठीक आहे. ऑथेंटिक इचा या वेबसाइट वर नाही बघितलं, पण बाकी 2-3 ठिकाणी ह्याच स्कीम नुसार 2 वर्षातून, कारण लेटेस्ट 2021 मध्ये हा बदल झालेला आहे, त्याच्या अगोदर 3 वर्षातूनच घ्यायचा होता, पण आता सध्या लेटेस्ट मध्ये 2 वर्षातून म्हणतोय, म्हणजे तुमचं जे काही सॉइल हेल्थ कार्ड किती वर्षातून काढा, 2 वर्षातून. त्यानंतर याचं काम काय, रिकमेंडेड माती परीक्षण करणं आणि रिकमेंडेड डोस किती ते सांगणं. त्याच्यानंतर डेफिशियन्सी कमतरता असेल ना जर एखाद्या मायक्रो न्यूट्रियंटची, तर त्याच्यासाठी अनुदान पण देत असतं सेंटर किंवा स्टेट, तर ही सगळी कामं याच्या अंतर्गत केली जातात. आपल्यासाठी महत्वाचं काय, 2015 ची योजना, स्वस्त धारा खेत हारा, न्यू सॉइल हेल्थ कार्ड स्कीम 2023 ची, आणि जीआयएस कनेक्टेड. सॉइल हेल्थ कार्ड पॅरामीटर 12 पॅरामीटर कनेक्टेड आहे याच्यामध्ये, किती 12, ध्यानात ठेवा 12 पॅरामीटर. मॅक्रोन्युट्रियंट कोण आहे, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश, आणि मायक्रोन्युट्रियंट याचे झिंक फेरस कॉपर मॅग्नीज बोरॉन. एनपीके तर काढावंच लागणार आहे मेजर, त्यामुळे ते ध्यानात ठेवायची गरज नाही. मायक्रोन्युट्रियंट मध्ये झिंक आपल्यासाठी जमिनीत गरजेचं आहे, फेरस आहे, मॅग्नीज आहे, बोरॉन आहे, आणि आपलं कॉपर. सेकंडरी न्यूट्रियंट मध्ये सल्फर. आता काल एक फर्स्ट शिफ्टला क्वेश्चन विचारला होता मॅक्रोन्युट्रियंट कोणते, तर ते कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर, मॅग्नेशियम होतं वाटतं की कॅल्शियम, हा एक प्रश्न विचारला होता मॅक्रोन्युट्रियंट ओळखायला विचारलं होतं, बाकी सगळे मायक्रोन्युट्रियंट होते त्याच्यामध्ये. सेकंडरी न्यूट्रियंट कोणतं चेक करतो, फक्त सल्फर सल्फर सल्फर, कारण गंधकाची गरज असते जमिनीमध्ये, त्यामुळे सल्फर पॅरामीटर सॉइल हेल्थ कार्ड मध्ये चेक केलं जातं. आणि पीएच ईसीओसी, पीएच मोजतो जमिनीचा, त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे, आणि सेंद्रिय कार्बन किती आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे, म्हणजे असे 12 पॅरामीटर. एनपीके, बाकी सगळे मायक्रोन्युट्रियंट, सेकंडरी न्यूट्रियंट सल्फर, आणि पीएच ईसीओसी. सॉइल सॅम्पल आहे ना इरिगेटेडला 2.5 हेक्टर मधून घ्यायचा, म्हणजे सॉइल सॅम्पल जो ड्रॉन करतो 2.5 हेक्टर इन इरिगेटेड एरिया आणि 10 हेक्टर इन रेन फेड एरिया. ओके, म्हणजे जर एक प्लॉट मोठा असेल त्यातून 2.5 हेक्टर मधून आपण इरिगेटेड बागायती एरियासाठी एक सॅम्पल घेतो, आणि इकडे 10 हेक्टर मधून एक घेत असतो, कोणत्या आपल्या कोरडवा मध्ये कृषी विज्ञान केंद्र. ठीक आहे, शेवटची योजना ही कृषी विज्ञान केंद्र आपल्या पार्ट 1 मध्ये आपण कम्प्लीट केली होती मागच्या याच्यामध्ये, पण सगळ्यात महत्वाचे फोकस चालू आहे, त्यामुळे परत ते सगळ्या योजना आता याच्यात कव्हर करून घेतल्या. ठीक आहे, तर बघा कृषी विज्ञान केंद्र काय सांगितलं यांनी याच्यामध्ये, कृषी विज्ञान केंद्राचं काम काय असतं, पहिली गोष्ट त्या भागामधली गरज काय ते ओळखून तिथे प्रदर्शन, शेतीशाळा, शिवार फेरी किंवा त्यांच्यासाठी व्याख्यान आयोजित करणं. ठीक आहे, तर पहिलं केव्हीके एस्टॅब्लिश झालं 1974 ला पुदुच्चेरी किंवा पॉंडेचेरीला, तमिळनाडू अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत 1974 ला पॉंडेचेरीला. त्यानंतर केव्हीके हा इंटिग्रल पार्ट आहे आपल्या नॅशनल अग्रिकल्चर रिसर्च सिस्टीमचा, म्हणजे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचा. 731 केव्हीके, काल प्रश्न येऊन गेलेत केव्हीके वरती. आमच्या फर्स्ट शिफ्टला काय विचारलं होतं की विस्ताराचं कार्य किंवा असं टाइपच काहीतरी होतं, त्याचं उत्तर केव्हीके होतं. ठीक आहे, पण तो प्रश्नच नीट माहित नाही, पण केव्हीकेच्या रिलेटेड आलं. सेकंडला पण विचारलं की केव्हीके सगळ्यात जास्त अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत आहे, एनजीओच्या एक आयसीआरच्या, हाही प्रश्न येऊन गेला, त्यामुळे केव्हीके वरती प्रश्न चालू आहे, त्यामुळे बाकीचे करून ठेवा. 74 पॉंडेचेरी, त्यानंतर 731 केव्हीके आणि नॅशनल अग्रिकल्चर रिसर्च सिस्टीमचा भाग आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम ज्या काही केव्हीके ते युपी मध्ये, उत्तर प्रदेश मध्ये, तो हाच प्रश्न आलता उत्तर प्रदेशचा थर्ड शिफ्टला वाटतंय. मॅक्झिमम केव्हीके कुठे, केव्हीके 3 प्रश्न 3 शिफ्टला आलेले, त्यामुळे बाकी काही येऊ शकतंय.
युपीमध्ये सगळ्यात जास्त केव्ही के, सगळ्यात जास्त कुठे युपीमध्ये 731 केव्ही के, ठीक आहे. आता याच्यामध्ये मॅक्झिमम केव्ही के आर अंडर द कंट्रोल ऑफ स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी बघा इथे सांगितलंय काल मी सकाळी आपण जे लेक्चर घेतला अनालिसिसचं जे टाकलंय त्याच्यामध्ये भरपूर जणांचं म्हणणं होतं की सेंट्रलच्या अंडर असेल किंवा आयसीआरच्या अंडर, पण जे काय व्हॅल्यू दिलेले आहे कुणाच्या अंडर किती केव्ही के त्यात सगळ्यात जास्त ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी किंवा कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत आहे. दोन नंबरला एनजीओच्या येतात, आयसीआरच्या अंतर्गत काहीतरी 66 आसपास आहे. त्यामुळं बघा त्यामुळं काय सांगितलंय की सगळ्यात जास्त ह्या आयसीआर आपल्या सॉरी ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत येतात सगळ्यात जास्त केव्ही के, आणि मग नंतरून आपलं बाकीचे येतात. एक नंबर ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी म्हणजे कृषी विद्यापीठ, दोन नंबर आपला आयसीआरच्या अंडर ते सॉरी एनजीओच्या अंडर, एनजीओच्या अंडर, आणि तीन नंबर कोणतं बघितलं होतं ते आयसीआर किंवा दुसरे असते, ठीक आहे. आणि मॅक्झिमम केव्ही के कुठे उत्तर प्रदेशला 100% फायनान्स कोण करते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. 100% फायनान्स हा प्रश्न विचारला जाऊ शकतो का, फायनान्स कोण करतंय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे दोन प्रश्न बाकी. अजून क्रेडिट कुणाला जातं, डॉक्टर चंद्रिका प्रसादला. क्रेडिट कुणाला जातं, डॉक्टर चंद्रिका प्रसादला. आणि मोहन सिंग मेहता कमिटी जी आहे तिने बेसिक कन्सेप्ट किंवा शिफारस दिली होती केव्ही केची, ओके. बेसिक कन्सेप्ट किंवा शिफारस मोहन सिंग मेहता कमिटीने, आणि सक्सेस जे जातं क्रेडिट केव्ही केचं ते डॉक्टर चंद्रिका प्रसाद यांना जातं, ठीक आहे. काय करायचं, इथपर्यंत घ्यायचंय पुढे का थांबायचं? रवी स्लाइड राहिल्यात फक्त. ठीक आहे, तुम्ही जर जागणार असाल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. तर बघा तुमच्यानुसार आपण आहे ते परत कंटिन्यू करूया, कारण उद्या सगळ्यांना म्हणजे लेक्चर बघायला होईल. आज घेतलं तर उद्या सकाळी 7 पण, कारण परत अपलोड करायला आता जर लेक्चर आता सपोज 12:15 वाजलेत, जर आता उद्या सकाळी परत आपण घ्यायचं म्हटलं तर ते अपलोड व्हायला 8-9-10 वाजतील म्हणजे मुलांना बघायला परत पुढे. त्यामुळे एक लेक्चर होऊन जाईल पूर्ण एकत्र. ज्यांना स्कीम बघायचं ते पहिलं बघतील, नंतर बाकीचे जे काय आहेत पुढचा पार्ट तो बघतील, ठीक आहे. आता कम्प्लीट पटकन होईल जरा, कारण आपलं एमएसपी झालेलं आहे ऑलरेडी. एमएसपी ला फक्त रिव्हिजन देऊ, दोनच पॉईंट राहिले आता, ऍग्रिकल्चर सेन्सस आणि ऍप बघायचे फक्त, ठीक आहे. कम्प्लीट करून घेऊ आपण, चला. तुमची तयारी तर काहीच प्रॉब्लेम नाही, चला आता पुढे ऍग्रिकल्चर सेन्सस, ठीक आहे. तर बघा लवकर उरकू आता काय नाही. ऍग्रिकल्चर सेन्सस ही 1970-71 मध्ये, ऍग्रिकल्चर सेन्सस कधी झाली पहिली 1970-71, ह्या सगळ्या पीपीटी ना जवळपास तयार होतं. ऍग्रिकल्चर मेनच्या वेळेस फक्त डाटा चेक करून घ्यायला लागला, किंवा काही महत्वाचे ऍप असतील किंवा दुसरे एखादं स्कीम ज्या काही ऍग्री एमपीएससीला नव्हत्या घेतल्या तर त्या ऍड करायला लागल्या. त्यामुळं जवळपास हेच मटेरियल म्हणजे आता 70-71 प्रश्न असेल किंवा काही, हे सगळे जे सगळे मटेरियल ऑलरेडी तसं होतं आपल्याकडे तयार, फक्त आपल्या सिलेबसला कृषीसेवकच्या ते दिलं नसल्यामुळं म्हटलं नको घ्यायला, कारण मुलांना पहिलंच ऑलरेडी खूप जास्त मटेरियल झालं होतं त्याच्यात हे घेतलं तर आणखी भर पडत. पण ठीक आहे, विचारलंय तर आता आपण तयारी केली पाहिजे त्याच्याबद्दल. 1970-71 ला पहिली जनगणना झाली कृषीची, ऍग्रिकल्चर सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. 100% खर्च कोण करते जनगणना करायला, केंद्र सरकार करतंय. त्याच्यानंतर महत्वाचं याच्यामध्ये ऑपरेशनल होल्डिंग ही बेसिक युनिट आहे. हा आमच्या वेळेस प्रश्न आला पहिल्या शिफ्टला, ध्यानात ठेवा 1970-71 हा पण प्रश्न होता पहिल्या शिफ्टला. त्यानंतर सेंट्रल सेक्टर स्कीम आहे आणि ऑपरेशनल होल्डिंग हे बेसिक युनिट आहे त्याचं, ठीक आहे. आता हायलाइट काय सांगितलंय त्याच्यामध्ये की ऍग्रिकल्चर सेन्सस ही 2015-16 जी झाली ती कितवी होती, 10वी. कितवी होती, 10वी. 11वी सेन्सस ही 2021-22 झाली, पण त्याचा डाटा अजून पूर्णपणे आलेला नाही, काहीतरी फर्स्ट फेजचाच आहे फक्त, ठीक आहे. 2015-16 ची 10वी सिरीज आहे.
त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर सेन्सस इन इंडिया इज कंडक्टेड ऍट 5 वर्षाला करतो. आपल्याकडे जी जनगणना होते ती 5 वर्षाला, आणि एफएओ जी वर्ल्ड मध्ये फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जी करते ती 10 वर्षाला. ठीक आहे, डी ऍग्रिकल्चर इयर हे थर्ड शिफ्टला क्वेश्चन टाकला होता आलाय म्हणून. तर 1 जुलै ते 30 जून तुम्हाला 2 दिवस आधीच आपण ग्रुपवरती मी एक स्क्रीनशॉट फक्त नेटवर्कचं बघून ऍग्रिकल्चर इयर कधी क्रॉप इयर कधी तेवढा फोटो टाकला होता. त्यातूनच क्वेश्चन आहे म्हणजे, पण सेन्सस मधून विचारला, पण ठीक आहे आपल्याला येण्याशी मतलब आहे. तर 10वी सिरीज आहे, त्यानंतर 2015-16 झालेली, 21ला जी आहे ती 11वी आहे. 5 वर्षांनी जनगणना होती कृषीची आपल्याकडे, पण जगात 10 वर्षांनी होत असते एफएओ करती. आणि जुलै टू जून हे काय रेफरन्स म्हणजे ऍग्रिकल्चर इयर आहे, जुलै पासून पाऊस पडला एकदा जुलै पासून तर परत 30 जून पर्यंत, 1 जुलै ते 30 जून. आता हे सगळ्यात महत्वाचं, ह्या 2 वर प्रश्न येऊन गेलेत, मार्जिनल म्हणजे किती आणि स्मॉल म्हणजे किती. ठीक आहे, इकॉनॉमिक्स मधून आला की इथून आला पण आला. मार्जिनल म्हणजे लेस दॅन 1 हेक्टर, आमच्या वेळेस स्मॉलचं पण विचार झालं 1 ते 2 हेक्टर. त्यानंतर सेमी मिडियम 2 ते 4 म्हणजे सीमांत शेतकरी, छोटे शेतकरी 1 ते 2, परत अर्ध मध्यम शेतकरी 2 ते 4, मध्यम शेतकरी 4 ते 10, आणि मोठे शेतकरी 10 पेक्षा जास्त. आता ह्या लोकांकडे जमिनी किती, तर सीमांत शेतकरी जे 1 हेक्टरपेक्षा कमी असे 68% लोक आहे, 68% लोक नाही एरिया एरिया फक्त यांच्याकडे सध्या. ओके, त्यानंतर स्मॉल जे तर त्यांच्याकडे 17%, सेमी मीडियम हे 9.55% लोक आहे, आणि मीडियम जे तर ते 3.80 आणि 21-22 आहे. 11वी जी जनगणना झाली ना कृषीची ऍग्रिकल्चर सेन्सस ती 21-22 ची बरोबर आहे, फक्त त्याचा डाटा पूर्णपणे आलेला नाही त्यामुळे ती आपण घेत नाही किंवा विचारताना. पण आतापर्यंत 15-16 वर टार्गेट आहे सगळ्या एफओच्या मेन्सला. आता पण काल आपलं जे विचारलं ते 15-16 टार्गेट आहे, कारण तोच डाटा आपल्याकडे आहे. ठीक आहे, बघा मार्जिनल 68% लोक, त्यानंतर स्मॉल 17% शेतकरी, त्यानंतर सेमी मिडियम हे 10% आसपास आहे, मीडियम 3.80% आणि हे लार्ज हा हे सेंटेन्स मल्टिपल मध्ये विचारलं होतं की लार्ज हे 0.57 किंवा 1% कमी शेतकरी बरोबर वाक्य होत ते. ठीक आहे, वाटलं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हा परत वाचा. ते पीपल आहे किती टक्के मार्जिनल किती स्मॉल किती त्यानुसार. आता यानंतर टोटल नंबर ऑफ ऑपरेशनल होल्डिंग, आता ऑपरेशनल होल्डिंग आणि ऑपरेटेड एरिया ध्यानात ठेवा. म्हणजे सपोज आपल्या भारतामध्ये किंवा राज्यामध्ये जो काही एरिया शेतीखाली आहे तो झाला ऑपरेटेड एरिया. ऑपरेटेड एरिया म्हणजे वापराखाली असलेली जमीन. आणि ऑपरेशनल होल्डिंग म्हणजे काय, की माझ्याकडे सध्या मी किती जमीन कसतोय, म्हणजे माझ्याकडे जर 3 एकर आहे पण त्यातले मी 2 एकर कसतोय किंवा माझ्या नावावर तेवढी आहे, तर ती झाली ऑपरेशनल होल्डिंग. म्हणजे माझ्या एका पर्सनच्या रिलेटेड येतं तेव्हा ते ऑपरेशनल होल्डिंग असतं. आणि जेव्हा पूर्ण भारताचं किंवा देशाचं ते सॉरी आपल्या राज्याचं जे काय असेल ते ऑपरेटेड एरिया असतो. ठीक आहे, तर मग ऑपरेशनल होल्डिंग टोटल नंबर जे आहे तर त्या कंट्रीमध्ये काय राहिले इन्क्रीज, 138 वरून 145 झालं. ते पॉइंट नका द्या ना ठेवा आता तेवढी वेळ नाही. 138 वरून किती झालं, 146 मिलियन हेक्टर. ओके, मिलियन एवढे पीपल झाले आणि त्याच्यामध्ये इन्क्रीज झालेला आहे टक्क्याचा, आपल्याला त्याच्याशी महत्वाचं नाही. ओके, तुमच्यासाठी एवढंच गरजेचं आहे. ऑपरेशनल होल्डिंग 138 वरून 2015-16 मध्ये 146 मिलियन झाली. त्यानंतर इट ऑल्सो शोल्ड डिक्लाइन ऑफ 1.53% टोटल ऑपरेटेड एरिया 157 मिलियन. म्हणजे पहिला 159 मिलियन हेक्टर किंवा दशलक्ष एवढा एरिया होता शेती ज्याच्यावर शेती केली जात होती भारतामध्ये, आता किती झाली 157, म्हणजे घट झाली. वाक्य देतात डायरेक्ट इन्क्रीज झालंय डिक्रीज झालंय, त्यामुळे आपल्याला करणंच आहे सगळं डायरेक्ट नंबर पण आणि किती कमी झालंय तसंही पण. ठीक आहे, ऑपरेशनल होल्डिंग 138 वरून 146, कारण विभाजन होत चाललंय शेतीचं त्यामुळे ती ऑपरेशनल होल्डिंग वाढणारच होती, कारण शेतकरी वाढू राहिले तेवढे, म्हणजे डिवायडेशन झाल्यामुळे तुकडे होत आहेत. त्यानंतर जे ऑपरेटेड एरिया आहे, कारण बिल्डिंग जास्त झाल्यात किंवा मग रस्त्यांखाली जमिनी गेल्या किंवा सगळ्याच गोष्टी विकासाची कामं झाल्यामुळे 157 मिलियन हेक्टर एवढाच ऑपरेटेड एरिया राहिलाय जो 159 होता मागच्या वेळेस. त्याच्यानंतर टर्म ऑफ ऑपरेटेड एरिया, वुमन पार्टिसिपेशन म्हणजे स्त्रियांचं प्रमाण वाढलंय, हा पण वाक्य दिलं होतं ऍग्रिकल्चर सेन्सस मध्ये पहिल्या शिफ्टला. ऍग्रिकल्चर सेन्सस मध्ये काय सांगितलं, वुमनचं पार्टिसिपेशन वाढतंय, आहेच वुमनचं पार्टिसिपेशन सगळ्यात जास्त आहे जे 10% वरून 11% गेलेलं आहे. त्यानंतर ठीक आहे, पर्सेंटेज ऑफ फिमेल ऑपरेशनल लँड होल्डर इन्क्रीज फ्रॉम 12.79 वरून 13.96, म्हणजे टक्केवारी. एरिया जर बघितला, एरिया जर बघितला 10.36 वरून 11.57% झाला,
स्त्रियांकडे जो ऑपरेशनल होल्डिंग त्यांच्याकडे वुमन पार्टिसिपेशनचं, पण परसेंटेज जर बघितलं फिमेल ऑपरेशनल लँड होल्डरचं तर ते 12 वरून 13 झालं. त्यानंतर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर किंवा स्मॉल अँड मार्जिनल होल्डिंग टेकन टुगेदर म्हणजे 2 हेक्टर पर्यंतचे जे काही जमीन धारक आहे त्यांच्याकडे 86% लोक आहे ऑफ द टोटल होल्डिंग इन 2015-16. ओके, म्हणजे सध्या स्मॉल आणि मार्जिनल फार्मर किती होल्ड करतात पूर्ण जमिनीच्या 86%. 86% ध्यानात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचं. स्मॉल मार्जिनल किती टक्के? 86% एवढे लोक आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आता एव्हरेज साईज ऑफ फार्म होल्डिंग हायएस्ट इन. आता जमीन कुणाकडे जास्त आहे म्हणजे कोणत्या राज्यातल्या शेतकऱ्यांकडे जमीन ज्या काही पर हेक्टर किंवा पर त्या पर पर्सन माग कुणाकडे जास्त आहे? नागालँड मध्ये जे किती आहे तिथं 5.06 हेक्टर जमीन आहे एका एका फॅमिलीकडे तिथं, आणि केरला मध्ये ती फक्त 1.06 आहे. म्हणजेच ध्यानात ठेवा नागालँड मध्ये सगळ्यात जास्त जमीन आहे पर फॅमिली. ओके, आणि 2 नंबर केरला मध्ये म्हणजे सगळ्यात कमी 1.06 हेक्टर. स्मॉल आणि मार्जिनल फार्मर 86% आणि त्यांच्या कॉपरेटिव्ह डीलर 46 आहे. बघा याच्यामध्ये किती डिफरन्स आहे, म्हणजे 86% लोकांकडं 46% जमिनी. हा पण सेंटेन्स आला होता 5 वाक्यांमध्ये, हे पण वाक्य होतं. स्मॉल आणि मार्जिनल फार्मर 86% एरिया, 86% शेतकरी, 46% एरिया, 86% लोक, 46% एरिया. सेमी मीडियम आणि मीडियम फार्मर 13% लोक, 43% जमिनी, 13% लोक, 43% जमिनी. आणि लार्ज होल्डिंग 0.57 एवढे शेतकरी, म्हणजे फक्त 0.57 एवढे शेतकरी, पण 9% जमिनी होल्ड करून ठेवल्या त्यांनी. म्हणजे हा डिफरन्स, तरी पण जमिनी वाटप पण ते नसतं झालं मधल्या काळामध्ये, जे काही कुळ कायदे ते आले असतात ते सगळे, तर त्याच्यानुसार जर नसतं तर हा डिफरन्स अजूनही मोठा असता. मग काय सांगितलं, नागालँड मध्ये सगळ्यात जास्त जमिनी 5.06 हेक्टर पर फॅमिली, आणि केरला मध्ये 1.06 हेक्टर सगळ्यात कमी. 86% लोकांक 2 हेक्टरच्या खाली जे लोक आहेत ते 86% शेतकरी, त्यांच्या फक्त 46% जमिनी. 86% लोकांक 46% जमिनी. मीडियम आणि आपले सेमी मीडियम आणि मीडियम म्हणजे 10 हेक्टर पर्यंत 13% लोक, 43% जमिनी. आणि जे मोठमोठे जमीनदार बागायतदार म्हणतो आपण 0.57 9% जमिनी होल्ड करतात. आणि त्यानंतर सगळ्यात जास्त ट्रॅक्टर पंजाब मध्ये, घरोघरी ट्रॅक्टर आहे पंजाब. आणि पॉवर टिलर कुठे? आंध्र प्रदेश, कारण तिकडे राईस मध्ये त्याच्यामध्ये फार्मिंग मध्ये जवळपास सगळ्याकडे आंध्र प्रदेश. पॉवर टिलर कधी आला? 1963 इंडियामध्ये. हे पण ध्यानात ठेवा, कारण आयबीपीएसने हा पण प्रश्न विचारून झालाय. ठीक आहे, ट्रॅक्टर कुठं? पंजाबला. पॉवर टिलर कुठं? आंध्र प्रदेशला. आणि पॉवर टिलर इंट्रोड्यूस कधी झाला? 1963. क्रॉपिंग इंटेन्सिटी भारताची ऍग्रिकल्चर सेन्सस नुसार सांगतोय 137 क्रॉपिंग साठी, तशी 143 आता वाटतंय सध्याची लेटेस्टची. पण ही 137 कशानुसार आहे? पीक सघनता, तर ती आपल्या ऍग्रिकल्चर सेन्सस किंवा कृषी जनगणनेनुसार हायएस्ट पंजाबचीच असणार आहे. कारण का? कारण तिथे 2 पिकं घेतात, गहू म्हणजे राईस नंतर व्हीट, त्यामुळे 197 एवढी 200 आसपास 2 पिकं घेतातच कॉमन. महाराष्ट्रामध्ये 127 आहे, 1.27 पिकं घेतो आपण, म्हणजे एक खरीप आणि रब्बी थोडाफार, म्हणजे ते ऍव्हरेज काढून तसं होतं 127. ऍग्रिकल्चर लेबर मजूर 144 मिलियन, 10 लक्ष एवढे. ठीक आहे, हा आकडा नाही ध्यानात ठेवला तरी चालेल. हे सगळ्यात महत्वाचं ध्यानात, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अकॉर्डिंग टू ऍग्रिकल्चर सेन्सस किती वर्क फोर्स आहे ऍग्रिकल्चर मध्ये, म्हणजे पूर्ण किती जनता आहे ती ऍग्रिकल्चर मध्ये किंवा शेतीवर डिपेंड आहे? 54.6%. 55%, 55% ध्यानातच ठेवा. वर्क फोर्स ऍग्रिकल्चर मध्ये किती पूर्ण देशाच्या? 55% ऍग्रिकल्चर सेन्सस नुसार 54.6. त्यानंतर इन्क्रीज ऑफ मिल्क वर्क फोर्स इन ऍग्रिकल्चर. ठीक आहे, जाऊ चला. ग्रॉस क्रॉप एरिया हॅज डिक्रीज 193 वरून तो किती वर आला? 191 वरती. आता पहिली गोष्ट, ऑपरेटेड एरियाज कमी झाला, 159 वरून 157 झाला, म्हणजे ग्रॉस क्रॉप एरिया पण कमीच होणार होता. तो किती झाला? ग्रॉस क्रॉप एरिया हा 193 वरून 191 झाला, 191 मिलियन हेक्टर एवढा झालाय. त्यानंतर पर्सेंटेज शेअर ऑफ नेट सोन एरिया. आता नेट सोन एरिया म्हणजे काय? पहिली गोष्ट, किती तो? 88%. समजा आता 2 एकर जमीन आहे, त्याच्यात खरीपला मी पिकं घेतला, तो झाला नेट सोन. पण तोच जर मी वर्षभर त्याच्यामध्ये 2-3 वेळा पिकं घेतली, ग्रॉस पण होणार ना तो, कारण त्याच त्या जमिनी घेतला म्हणजे तो ग्रॉस सोन. मग ग्रॉस क्रॉप एरिया म्हटलं तर 193 मिलियन हेक्टर म्हणजे 10 लक्ष हेक्टर जो कमी झाला 191 वर आला. आणि नेट सोन एरिया किती झालाय आता सध्या?
88%, 88.7 नेट सोन टक एरिया, किंवा तो मिलियन हेक्टर मध्ये असायला पाहिजे नेट सोन एरिया, कारण याच्या डबल मग परत ग्रॉस मध्ये होऊ शकते ते. ठीक आहे, 90-86 नाही पर टक्के मध्येच राहील. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये नेट सोन एरिया 87.6%. त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ शेअर ऑफ नेट इरिगेटेड एरिया, हा प्रश्न आहे ना पाठच करा, कारण ग्रॉस इरिगेटेड एरिया विचारून झालाय, तर मग हे विचारलं जाऊ शकतं की नेट इरिगेटेड एरिया नेट सोन एरियाचे किती आहे, म्हणजे जे जमीन आपण पेरतोय ऍक्च्युअल मध्ये त्याच्यातला इरिगेटेड एरिया किती, 48%, लय कमी, सॉरी महाराष्ट्रामध्ये तर 21-22% फक्त सिंचन म्हणजे आपला एरिया ज्याच्यावरती पाण्याची सोय. ठीक आहे, नेट सोन एरिया 88%, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 87%, आणि जे काही आपला नेट सो इरिगेटेड एरिया आहे तो किती, नेट इरिगेटेड एरिया इंडियाचा 48.7, 48.7 ओके, हॅज इन्क्रीज फ्रॉम 45 होता 48 झालाय, थोडंफार पाणी अवेलेबिलिटी वाढल्यात किंवा त्या पायाभूत सुविधा तशा डॅम बीम तयार केल्यामुळे नेट इरिगेटेड एरिया सध्या 48.7, हा आकडा लय महत्वाचा आहे आपल्यासाठी, 48.7. ठीक आहे, हायएस्ट नंबर ऑफ ऑपरेशनल होल्डर, इथूनही प्रश्न आला बघा, होल्डर म्हणजे शेतकरी किती आणि टिलर, तर मग याच्यामध्ये बघा सगळ्यात जास्त युपी मध्ये शेतकरी कुठेही पण बघा, केसीसीच्या अंडर असो, पीएम किसानचे लाभार्थी असो, सगळ्या संख्यांमध्ये युपी एक नंबर आहे, कारण ऑलरेडी तिथे शेतकरी जास्त आहे. त्यानंतर ऑपरेटेड एरिया, हा प्रश्न आमच्या फर्स्ट शिफ्टला आला, राजस्थान, राजस्थान ऑपरेटेड एरिया सगळ्यात जास्त शेतीखालचा जो एरिया आहे तो कुठे आहे, राजस्थान मध्ये ऑपरेटेड एरिया. त्यानंतर पुढचा हायएस्ट इन्क्रीज इन होल्डिंग, ज्या जमिनी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावरती असे सगळ्यात जास्त शेतकरी होल्डिंग, तर ते एमपी मध्ये ओके, होल्डिंग वाढली कुठं, इन्क्रीज कुठे झालं, कसं काय, कारण तुम्ही बघा पीएम किसान स्कीम आली, 2-2 हजार रुपये लाभ भेटायला लागला 4-4 महिन्यातून, मग हा लाभ घरातल्या जास्तीत जास्त जणांना भेटावा यासाठी जी शेतकऱ्यातल्या पुरुष वर्गाच्या जमिनी होत्या त्या आणखी फिमेल कडे गेल्या किंवा मुलांच्या नावावर केल्या, म्हणजे 2-2 हजार रुपयाची जे काही इन्स्टॉलमेंट आहे त्या जास्त येतील घरामध्ये, म्हणून मग ते डिवायडेशन जास्त झाल्यामुळे मग होल्डिंग इन्क्रीज झाली कुठं, मध्य प्रदेश मध्ये. हा प्रश्न येऊ शकतो आता, कारण हा झालाय ऑपरेशनल होल्डर युपी मध्ये झालाय, ऑपरेटेड एरिया राजस्थान मध्ये झालाय, होल्डिंग कुठं वाढली एमपी मध्ये मध्य प्रदेश मध्ये, आणि ऑपरेशनल होल्डिंग नंबर कुठं वाढले ते पण एमपी मध्ये, म्हणजे ऑपरेशनल होल्डर हे युपी मध्ये, ऑपरेटेड एरिया राजस्थान मध्ये, आणि होल्डिंग वाढली कुठं किंवा नंबर ऑफ ऑपरेशनल होल्डर वाढले कुठं, एमपी मध्ये वाढलेले. ठीक आहे, पण ऍक्च्युअल नंबर तसं म्हटलं हाय किती शेतकरी ते युपी मध्ये, कारण युपीला कोणीच हरू शकत नाही, शेतकरी त्यांच्याकडे जास्त आहेत, ऑब्जेक्टिव्हची काही गरज नाही, स्ट्रक्चर आणि ते कसं आहे, बेंचमार्क डाटा पाहिजे आपल्याकडं, परत ऑपरेशनल होल्डिंग शेतकरी किती आहे, एरिया किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करायसाठी ऍग्रिकल्चर सेन्सस घेतो आपण. गोव्यामध्ये काय झालंय, शार्पेस्ट फॉल झालाय ओके, कशामध्ये, तर लोएस्ट इन नंबर ऑफ ऑपरेशनल होल्डिंग, म्हणजे सगळ्यात कमी, सगळ्यात कमी जर ऑपरेशनल होल्डिंग कमी कुठे झाली असेल तर ती, कारण गोव्यामध्ये जमिनी जास्तीत जास्त विकल्या जाऊ राहिल्यात किंवा त्या विकासासाठी वापरतोय, त्यामुळे तिथं ऑपरेशनल होल्डिंग मध्ये गोव्यामध्ये सगळ्यात जास्त फॉल किंवा पर्सेंटेज कमी दिसलं, जे एमपी मध्ये सगळ्यात जास्त होतं गोव्यात सगळ्यात कमी, आणि त्याच्यानंतर मणिपूर लोएस्ट इन नंबर ऑफ ऑपरेशनल होल्डिंग, सगळ्यात जास्त जमिनी किंवा पीपल असले, जे पीपल शेतकरी आहे ते कमी कुठे, मणिपूरमध्ये, कुठे, मणिपूरमध्ये. आता हा इक्वेशन येऊन गेला सेकंड शिफ्टला आलता, एव्हरेज साईज ऑफ ऍग्रिकल्चर लँड होल्डिंग डिक्लाइन टू 1.0 हेक्टर, जी किती होती, दिलंय 1.15 होती, 1.15 वरून 1.08 वर आली 2015-16 मध्ये, 1.15 वरून किती वर आली, 1.08 हेक्टर. आता सध्या किती, 1.08 हेक्टर, ही कशाची, लँड होल्डिंग त्या फॅमिलीची, म्हणजे एका कुटुंबासाठी सध्या सर्वसाधारण एक ऍव्हरेज 1.08 हेक्टर एवढं वाटायला येतं लँड होल्डिंग फार्मरची, पण पर पर्सन जर म्हटलं ना तर 0.08 हेक्टर, 0.08 हेक्टर. ठीक आहे, दिसतंय का तुम्हाला, थांबा एक मिनिट परत लिहितो, 0.08 हेक्टर. ठीक आहे, आता बघा पुढचं, महाराष्ट्र ऍग्रिकल्चर सेन्सस 2015-16 ची, महाराष्ट्राची बघा, आता महाराष्ट्रामध्ये ऑपरेशनल होल्डिंग जी ती वाढलेली आहे, मग ती किती वाढली, 137 वरून 153 झाली, 137 वरून 153 म्हणजे 11% वाढली,
हा आकडा ध्यानात ठेवा. महाराष्ट्रामध्ये अग्रिकल्चर सेन्सस नुसार ऑपरेशनल होल्डिंग वाढली, ऑपरेटेड एरिया काय झाला इथं इन्क्रीज झालाय, बांध कोरू कोरू. भारतामध्ये ऑपरेटेड एरिया कमी झालता 157 झालता, ओके, तो मिलियन मध्ये होता, हा लाखातला, हे ध्यानात ठेवा. नाही तर म्हणशील 205 कसं काय झालं इकडे महाराष्ट्राचा. आणखी त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ऑपरेटेड एरिया हा वाढलाय, कसं काय वाढलाय, बांध कोरू कोरू. 205 लाख हेक्टर एव्हरेज साईज किती आता सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं, 1.34. भारतातले किती आहे, 1.08. भारतामध्ये 1.08 हेक्टर आहे एव्हरेज, आणि जे महाराष्ट्रामध्ये 1.34 आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जर बघा हायएस्ट एव्हरेज साईज लँड होल्डिंग, सगळ्यात जास्त जमिनी कुणाकडे, वर्धा जिल्ह्यामध्ये. वर्धा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जमिनी एका शेतकऱ्याक, म्हणजे असं जास्त 20-30 एकर असं टाईप मध्ये, आणि सगळ्यात कमी कोल्हापूर काय, पण तरी पण कमी जागेत जास्त उतारा किंवा जास्त टनेज काढतात कुठं, कोल्हापूरमध्ये. त्यानंतर पर्सेंटेज शेअर ऑफ फिमेल ऑपरेशनल होल्डर हे इन्क्रीज झाले. फिमेलचे ना जे ऑपरेशनल होल्डर आहे ना, फार्मर किंवा शेतकरी, हे स्त्रियांमध्ये वाढले का, कारण पीएम किसानचे पैसे यायला लागले, घरातल्या सगळ्यांच्या नावावर जमिनी केल्या, त्यामुळे हे ऑपरेशनल होल्डर वाढतच चाललेत, हे ध्यानातच ठेवा. जरी आकडा नाही ध्यानात राहिला पण इन्क्रीज डिक्रीज तर ध्यानात ठेवा. हा मग याच्यावरचे प्रश्न सांगा आता, कमेंट करा एकदा सगळे. इन विच ऑफ द फॉलोइंग ऑफ द फर्स्ट ऍग्रिकल्चर सेन्सस कंडक्टेड, पटकन ऑप्शन टाइप करा फक्त, कधी झाली सेन्सस पहिली. पटापट कमेंट करा, 12:30 वाजले परत, ठीक आहे, 15-20 मिनिटाच्या आधी उरकू आपण आता हे सगळं. 1970-71 ला पहिली झाली होती, ध्यानात ठेवा. ऍग्रिकल्चर सेन्सस पहिली 1970-71 ला. विच अमंग द फॉलोइंग स्टेट हॅज द हायएस्ट नंबर ऑफ फार्मर, सगळ्यात जास्त फार्मर कुठे, उत्तर प्रदेश. हाही प्रश्न येऊन गेला, फार्मर सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशला, पण वाढ जर कुणा झाली पर्सेंटेज मध्ये वाढ कुठे झाली, तर ती मध्य प्रदेश मध्ये होती. त्यानंतर विच अमंग द फॉलोइंग स्टेट हॅज द हायएस्ट ऑपरेटेड एरिया, हाही प्रश्न येऊन गेला, राजस्थान. हायएस्ट ऑपरेटेड एरिया कुठं, राजस्थान. आणि ऑपरेटेड एरिया आपला किती कमी झालाय, 159 वरून 157 मिलियन हेक्टर. त्यानंतर आता एमएसपी, एमएसपी ना, ठीक आहे, दोनच टॉपिक राहिलेत. आता बघा एमएसपी वरती क्वेश्चन येऊ शकतो, कारण मागच्या याच्यात जर विचारलेलं नाहीये मागच्या शिफ्टला, तर तो उद्याच्याला आपल्याला एमएसपी पॉइंट जास्त लावून धरला जाईल एखाद्या वेळेस. आणि डायरेक्ट आता IBPCFOचा पॅटर्न असा आहे, क्रॉप देते आणि डायरेक्ट एमएसपी सांगा. ते रिकमेंड केलं हे ठीक आहे, वरच्यावर झालं, पण डायरेक्ट नंबर विचारला जाऊ शकतो. त्यामुळं एमएसपी ध्यानात ठेवा. अनाऊन्स कोण करतं, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर, म्हणजे जी काही आर्थिक घडामोडींवरील कमिटी आहे कॅबिनेटची, तर ती काय करते, अनाउन्स करते, घोषित करते, जाहीर करते. आणि कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्रायसेस, म्हणजे कृषी मूल्य आणि किंमत आयोग जो आहे CACP, हे काय करते, रिकमेंड करते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. CACP काय करते, रिकमेंड. त्यानंतर आता एमएसपी ना हा पार्ट जर तुम्हाला बघायचा असेल डिटेल मध्ये, तर तुम्ही कुठे बघा माहिती का, आपला 8व्या आणि 9व्या टेस्टचं जे अनालिसिस झालंय त्यातला पार्ट फर्स्ट मध्ये कव्हर केलंय. ठीक आहे, पण आता सध्या तुम्हाला एका जागी असावं म्हणून इथे घेतोय. जर याच्यात जर कळालं नाही तर तिथे बघा, किंवा मग हे परत एकदा थांबवून स्टॉप करून तिथे नीट व्यवस्थित वाचून घ्या. बघा आता टाइम ऑफ डिक्लरेशन, टाइम ऑफ डिक्लरेशन काय, बिफोर सोईंग सीझन. कधी पण एमएसपी किंवा किमान आधारभूत किंमत ही कधी घोषित केली जाते, लागवडीच्या किंवा पेरणीच्या आधी. त्यानंतर शुगर केन प्राइस पॉलिसी, तर याच्यानुसार स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस 2009-10 ते गेलं, आणि 9-10 ला त्याच्या जागी फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइसेस, या फारतीचं लॉंग फॉर्म पण ध्यानात ठेवा, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइसेस, किफायतशीर किंमत, स्वस्त आणि किफायतशीर असं काहीतरी किंमत. आणि याच्यामध्ये 315 रुपये क्विंटल FO, जेव्हा जेव्हा FRP बदलते तेव्हा प्रश्न देतेच त्याच्यावरती. 315, 305 वाला का 10 वाला क्वेश्चन येऊन गेलेला आहे मागच्या वर्षीचा. 315 रुपये क्विंटल म्हणजे 3150 पर टन, 3150 प्रति टन. आणि बेसिक रिकव्हरी किती आहे, 10.25%. 315 रुपये क्विंटल आणि बेसिक रिकव्हरी 10.25, म्हणजे 10% नाही देत 315 रुपये, 10.25% देते. 315 रुपये 10.25%. पुढे मिनिमम सपोर्ट प्राइस. आता तर सगळ्यात जास्त हायएस्ट जी काय भाव वाढ झाली ती मुगामध्ये झाली, 10%, 10.35. मग मुगाची सध्याची किंमत किती आहे, 8558. ध्यानात ठेवा, मुगाची
वाचतो, परत रिव्हिजन वाटलं तर थांबून करून घ्या तिथं, ठीक आहे. मूग 8558 10.35%, सगळ्यात जास्त वाढ जर खरीप मध्ये ही मुगात घडून आली. त्यानंतर सिसॅमम, सिसॅमम किती आहे आपलं 8635, 8635. त्यानंतर कॉटन लॉन्ग स्टेपल 7020. आता याच्यातला सगळ्यात महत्वाचा ग्राउंडनटचा 6377, ग्राउंडनट किती आहे भुईमुग 6377. जवार मालदांडी व्हरायटी, जवारची मालदांडी व्हरायटी 3225, जवारच्या मालदांडी व्हरायटीचं 3225. पण जवारची जर ज्वारीची हायब्रिड घेतली आपण संकरित 3180, फरक बघा 3225 मालदांडी आणि 3180 संकरित ज्वारी. त्याच्यानंतर सोयाबीन येल्लो आपलं 4600, सोयाबीनला बाजार किती आहे एमएसपी 4600, 4600 ध्यानात ठेवा, सोयाबीनला बाजार किती 4600. त्याच्यानंतर पुढचा आपला मेज 2203 रुपये, मेजला 2203. त्यानंतर पुढचं एक मिनिट, हां हां ठीक आहे, ती त्याचा नाही आहे, बरं झालं देण्यात आलं, तुमचं चुकलं असतं नाही तर. सोयाबीनचं 4600 बरोबर, त्यानंतर मेजचं 2090, त्यानंतर बाजरा 2500, बाजराचं किती आहे 2500 ध्यानात ठेवा, बाजूला लिहितोय बाजराची 2500, सोयाबीनची 4600 आणि सगळ्यात जास्त मुगाची आपली 8558. ओके, आणि त्याच्यानंतर बाजरा झाली, तुरीमध्ये 7000, तुरीचं डायरेक्ट पूर्णपणे व्हॅल्यू आहे त्याची किती 7000, आणि उडदाची 6950, उडदाची 6950, ठीक आहे. आता पुढे त्यानंतर रब्बीमध्ये कोणत्या पिकात वाढ घडून आली, तर ते आपलं मसूर लेंटिल, किती रुपये वाढ घडली होती म्हणजे मागच्याच्या तुलनेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत 425 रुपये जास्त दिलेले. इन्क्रीज इन एमएसपी किंवा किमान आधारभूत किंमत कोणत्या पिकामध्ये सगळ्यात जास्त वाढ करून आली मागच्या वर्षाच्या तुलनेत, तर मसूर रब्बी मध्ये. मग वीटची किती एमएसपी 2275, नंतर बार्लीची नाही धरण राहिली तरी चालून, ग्रामची धरण 5440, हरभरा 5440, त्यानंतर लेंटिल 6425, लेंटिल 6425, रेपसीड आणि मस्टार्ड 5650, ठीक आहे, आणि सॅफ्लावरच 5800, 5800, 5800. आता याच्यात प्रश्न काय झाला, खरीप मध्ये वाढ मुगात झाली, रब्बी मध्ये वाढ लेंटिल मसूर मध्ये झाली, आणि रब्बी मध्ये 425 रुपयाची वाढ झाली मसुरामध्ये. त्यानंतर वीटचं होतं 2275, ग्रामचं होतं 5440, मसुरामध्ये 6425, मस्टर्ड मध्ये मोरी मध्ये 5650, आणि आपल्या कलडई मध्ये 5800 रुपये. शेवट आता ऍप राहिले फक्त 6-7, एवढे कम्प्लीट करू म्हणजे आपलं लेक्चर कम्प्लीट झालं, ठीक आहे. जवळपास 1:15 वाजलेत आता, पण ठीक आहे, तुम्हाला हे गरजेचं होतं आणि हे तुम्हाला हे इथपर्यंत म्हणजे तुमच्या मनात शंका नको राहायला राहिलं, कारण तुम्ही कालपासून म्हणताय सर म्हणजे लवकर अनालिसिस घ्यायचं म्हणजे आम्हाला बघून जातंय, ठीक आहे, एवढं बघा आणि याच्या सोडून दुसरं काही बघायचं नात करूच नका, कारण तुम्ही बघितलं हेच मटेरियल खूप आहे, त्यामुळे अजून काही तुम्ही रिपोर्ट वाचणार आणि हे काही आठवणार नाही, त्यामुळे जे चाललंय एवढं ध्यानात ठेवा. थोडंफार लईच तुम्हाला इम्पॉर्टंट एक दोन पानात भेटलं कुठं तरच वाचा, नाही तर पण त्याच मटेरियलला आता बाकीच्या जे करंट रिलेटेड आहे कोणी जरी म्हटलं की एवढं फाईल घेऊन वाच नको, आता शांत राहू त्याच्या दिवस, फक्त हे लेक्चर करता आलं तर करा, ओके. आणि आणखी एक कोणतं, ते तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले प्रत्येक अनालिसिस नुसार ते परत एकदा शेवटला सांगतो, ठीक आहे. आता मेघदूत ऍप, मेघदूत नावच आहे, मेघा बरसो रे बरसो, मेघ म्हणजे काय, तर मेघ म्हणजे आपलं आभाळ टाईप किंवा पावसा टाईप, मग मेघदूत हे वेदरच्या रिलेटेड डाटा देतं. मग ध्यानात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी IITM आणि ICR या तिघांनी मिळून जॉईन इनिशिएटिव्ह घेऊन हे म्हणजे तयार केलं. कोण कोण हे विचारणार नाही आपल्याला कोणी तयार केलं, IMD, त्यानंतर IITM आणि ICR. पण याचं मेन काम काय आहे, तर डिस्ट्रिक्ट अँड क्रॉप वाईज, डिस्ट्रिक्ट आणि क्रॉप वाईज काय करतं, हे ऍडवायझरी म्हणजे त्या जिल्ह्यात आणि तिथलं जे क्रॉप असं आपल्या एरियामध्ये त्याच्यावरती सल्ला देण्याचं काम करतात. त्याच्यासाठी त्यांनी काय उभारलंय, अॅग्रो मेट फील्ड युनिट, AMFU, अॅग्रो मेट फील्ड युनिट, कुठं डिस्ट्रिक्टला किंवा काही मेन झोनला, आणि जे ट्युजडे आणि फ्रायडेला काय देत असतं, मंगळवार आणि शुक्रवारी ते त्यांचं फोरकास्ट किंवा अंदाज मांडत असतं. मग ध्यानात मेघदूत ऍप IMD IITM आणि ICR ने तयार केलं, त्याच्यानंतर हे डिस्ट्रिक्ट आणि त्या क्रॉप साठी सल्ला देण्याचं काम करतं, आणि अॅग्रोमेट फील्ड युनिट हे उभारलेले याच्यासाठी, आणि मंगळवारी आणि शुक्रवारी हे काय देतात, अंदाज देतात त्यांचा, ठीक आहे.
मेघदूत ऍपचं हे, त्याच्यामध्ये 150 डिस्ट्रिक्ट मध्ये सध्या अवेलेबल आहे, टेम्परेचर किती, रेनफॉल किती, ह्युमिडिटी किती, याच्यासाठी मदत करतं. आता हे पहिल्या शिफ्टला पहिला प्रश्न जवळपास, हा किसान सुविधा ऍप, तर याच्यामध्ये काय सांगितलं होतं, किसान सुविधा नावात जी सुविधा कोणत्या कोणत्या भेटतात याच्यामध्ये. आता ही ट्रिकनी चालत, मी पण वाचलेलं नव्हतं वाटतं, पण हे ट्रिक वरतीच येत होतं. मग याच्यामध्ये कसं आहे, दिस ऍप सिम्पल इंटरफेस अँड प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन 5 क्रिटिकल, 5 महत्वाचे मुद्दे ज्याच्यावरती पॅरामीटर वरती काय देत होतं, माहिती देत होतं. मग ती कोणते, तर पहिली गोष्ट वातावरण, वेदर आपलं कोणत्या, हवामान, त्यानुसार तुम्हाला बी बियाणं डीलर असतील त्यांचे संपर्क असतात, नावं, ते सगळे गोष्टी प्रोव्हाइड केलं जातं. मार्केटमध्ये सध्या मालाला प्राइस किती चालली, तुम्ही आयपीएम सांगितलं होतं त्यांनी इथं प्लांट प्रोटेक्शनला, आयपीएम. ओके, आपण आयपीएम पण कव्हर केलं, तर आयपीएम म्हणजे काय, ते थर्ड शिफ्टला आयपीएमचं विचारलं त्याने कल्चरल, ते ठीक आहे. प्लांट प्रोटेक्शन आणि एक्सपर्ट ऍडव्हर्टाइज म्हणजे बघा, हवामान, त्यानंतर डीलर आणि त्याचे नंबर, जे काही इनपुट खत औषध लागतं ते, परत किमती किती मार्केटमध्ये आता सध्या, परत कीड आणि रोग नियंत्रणाला काय घ्यायचं, आणि सल्ला एक्सपर्टचा, हे सगळं किसान सुविधा प्रोव्हाइड करते. काय सांगता, वाक्य हे देतात आणि सांगतात की कोणत्या ऍप आहे, तर मग तुम्हाला जर एखाद्या शिफ्टला विचारलं तर येऊ शकतं हे. आता पुढचं, इंडिया वेदर ऍप. आता इंडिया वेदर ऍप काय आहे, हे 4 दिवसाचं वेदर फोरकास्ट अंदाज देतं अक्रॉस द कंट्री मोर दॅन 300 सिटी मध्ये. म्हणजे ना ठेवा, इंडिया वेदर ऍप हे काय करते, वेदर बद्दल फोरकास्ट करते 4 दिवसाचं पुढच्या 300 सिटी मध्ये. त्यानंतर यम किसान पोर्टल. आता यम किसान पोर्टल काय सांगतंय, हे पोर्टल आहे जे की ऑफिशियल ऑफिसर किंवा सायंटिस्ट हे इथं काय करत असतात, एक मेसेज किंवा व्हॉइस टेक्स्ट मेसेज इथं टाईप करून किंवा व्हॉइस बेस ऍडवायझरी म्हणजे सल्ला देण्याचं काम करतात शेतकऱ्यांना. तुम्ही बघा, तुमच्या मोबाईलवरती पण यम किसानचा मेसेज येत असतो, मोबाईलवरती येतो, तर त्याच्यामध्ये मेसेज टाईप करून टाकलेलं असतं, पुढच्या 48 तासात अवकाळी पाऊस किंवा ह्या किडीचा प्रादुर्भाव असं कधी मध्ये येत असतं. तर मग यम किसान पोर्टल हे टेक्स्ट किंवा व्हॉइस कोण देतं, ऑफिशियल किंवा मग तिथले जे सायंटिस्ट असतील ते, आणि ऍग्री आणि अलाइड सेक्टर बद्दल ते माहिती देत असतात आपल्याला, ठीक आहे. यम किसान पोर्टल मग त्यांनी सांगितलं जवळपास ते, ठीक आहे. यम किसान कशासाठी सल्ला देतं फार्मरला, ऍग्री आणि अलाइड सेक्टर. परत सेकंड शिफ्टला हा क्वेश्चन आला, कृषी 24/7. मला जेवढे इम्पॉर्टंट ऍप मी सर्च केले, म्हणजे हे विचारले म्हणून नाही केले, जेव्हा नेटवरती टाकलं तर 2-3 वेळा जे जे इम्पॉर्टंट आले ते सगळे घेतले. आणि त्याच्यामध्ये पहिलं तर जेव्हा जेव्हा टाकतो ना आपण ऍप डेव्हलप फॉर ऍग्रिकल्चर किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सगळ्यात ऍप कोणते ऍग्रिकल्चर साठी डेव्हलप केले, पहिले यम किसान सुविधा येतं पहिल्याच याच्यामध्ये वरती नेटलाच. त्यामुळे यम किसान सुविधा विचारून झालं, त्यानंतर कृषी 24/7. आता कृषी 24/7 काय, हे प्रश्न विचारला होता असा, AI पॉवर्ड सोल्युशन फॉर ऑटोमेटेड ऍग्रिकल्चर न्यूज मॉनिटरिंग अँड अनालिसिस, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असं कोणतं तुम्ही एखादा बातम्या देणार किंवा माहिती देणार परीक्षण करणार कोणतं ऍप आहे, कृषी 24/7, जे काय करतं, डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर आणि फार्मर वेलफेअरने डेव्हलप केलंय, जे वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्याबरोबर कॉलॅबोरेशन करून, आणि हे टाइमली अलर्ट करतं, म्हणजे या सगळ्या गोष्टींचं AI जी टेक्नॉलॉजी त्याच्या साह्याने आपल्याला सूचना अलर्ट देण्याचं काम करतं. आणि प्रमोट प्रमोट ध्यानात ठेवा सगळ्यात महत्वाचं, शाश्वत सस्टेनेबल ऍग्रिकल्चर ग्रोथ, म्हणजे जी काय आपली शाश्वत कृषीची जी काय विकास आहे, तर तो त्याला प्रमोट करायचं किंवा प्रोत्साहन करायचं काम कोण करतंय, कृषी 24/7 थ्रू इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग. जे जुने आपण आता डिसिजन घेत होतो, तर याला एक आधुनिकतेची जोड देऊन AI आधारित किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आपण काय केलंय, शाश्वत कृषी विकासाला चालना देण्यासाठी हे ऍप शोधून काढले. AI आणि ऍग्रिकल्चर यांचं दोघांचं मिक्सचर, ठीक आहे. कृषी मॅपर. आता हे कृषी मॅपर काय, तर हे डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर फार्मर वेलफेअरने लॉन्च केलेलं आहे टू क्रिएट लँड इंटरव्हेन्शन डाटाबेस. काय करायचं आपल्याला, लँड इंटरव्हेन्शन डाटाबेस तयार करायचा डिफरंट स्कीम साठी. आता मग याच्यात काय होतं की जे फार्म आयडेंटिफाय करणं, परत लिकेजेस जे असतात योजनेमध्ये तर ते प्रिव्हेंट करायचे, मग फर्टिलायझर सीड किंवा पीएम किसान. म्हणजे सपोज पीएम किसान मध्ये काय सांगितलं होतं, मायक्रो लँड होल्डिंग एखादं उंटा असेल आणि तुम्ही त्याच्यावर जर पैसे मागायला गेले, किंवा मग ती नॉन ऍग्रिकल्चर पर्पज साठी वापरली जाते जमीन, आणि तुम्ही जर तिथे आपलं बेनिफिशरी दाखवलं, तर तेव्हा जी हे कृषी मॅपर ऍप जे आहे सेंट्रल लेवलला,
हे काय करतं, आयडेंटिफाय करून देतं प्रत्येकाच्या नावावर ती जमीन त्याच ऍग्रिकल्चर पर्पज साठी वापरली जाते का नाही, हे सगळं आयडेंटिफाय करायचं काम कोण करतं, कृषी मॅपर. आणि त्याच्यानुसार मग काय झालं, ज्यांच्या नावावर जमिनी नाही किंवा ज्यांच्या नावावर जमीन आहे पण ती नॉन ऍग्रिकल्चर पर्पजला आहे तर यांना भेटत नाही, त्यांनी किती लपवण्याचं काम केलं, तरी कृषी मॅपर जसं ऍप आहे जे काय करतं लिकेज शोधून काढतं, त्यामुळे एक डाटा बेस डाटा तयार करून देण्याचं काम कोण करतंय, हे कृषी मॅपर. हे बघा, हे जसं जमिनी मोजून देत असतं किंवा किती काय कोणत्या पर्पज साठी हे दाखवतं ते. दोन ऍप राहिले शेवटचे, फसल ऍप बघा. आता फसल हे विचारलं जाऊ शकतं फसलचा अर्थ, पण फसल ऍप काय, फोरकास्ट करणं, ऍग्रीकल्चर ए फॉर ऍग्रीकल्चर आउटपुट युझिंग स्पेस ओके एस फॉर स्पेस, त्यानंतर ऍग्रो ए फॉर ऍग्रो मेट्रोलॉजी अँड एल फॉर लँड बेस ऑब्झर्वेशन, म्हणजे फॉरकास्टिंग ऍग्रीकल्चर आउटपुट म्हणजे अंदाज वर्तवणं कृषीचं जे काय आपलं आउटपुट निघणार आहे, पण कशाचा वापर करून, तर स्पेसचा किंवा अंतराळ जे काय आपले ऍग्रो मेट्रोलॉजी आहेत ओके कृषी हवामान शास्त्रातले आणि लँड बेस ऑब्झर्वेशन यांचं मिक्सचर करून. ठीक आहे, मग फसलचा लॉन्ग फॉर्म जो इंग्लिश मध्ये लिहिणार त्यासाठी फॉरकास्टिंग ऍग्रीकल्चर आउटपुट युझिंग स्पेस ऍग्रो मेट्रोलॉजी अँड लँड बेस ऑब्झर्वेशन. आता याच्यामध्ये फसल प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरचं फसल ऍप पण आहे आणि फसल प्रोजेक्ट पण आहे जो सध्या लेटेस्ट तयार चालू झालेला आहे. आणि मग याच्यामध्ये काय, कलेक्टिंग ऑफ फील्ड फोटोग्राफ, त्याच्यानंतर जीपीएस सॅटेलाइट डाटा, हे सगळं म्हणजे फोटोग्राफ डाटा कलेक्ट करणं जीपीएस थ्रू, मग हे कशासाठी वापरायचं, स्टोरेज, त्याच्यानंतर प्राइस, इम्पोर्ट एक्सपोर्ट, इम्पोर्ट एक्सपोर्ट स्टोरेज प्राइसिंग, हे सगळे रिलेटेड हे फसल ऍप काम करतं. फसल प्रोजेक्ट फॉर क्रॉप प्रोडक्शन फॉरेस्टिंग फील्ड क्रॉप. आता फसल जो आहे ना तर तो फील्ड क्रॉप साठी, हे ध्यानात ठेवा, म्हणजे शेतातले जे पिकं आहे फळ पिकं सोडून त्यांच्यासाठी फसल प्रोजेक्ट आहे. आणि चमन हे हॉर्टिकल्चर साठी, चमन कशासाठी आहे, डोंगराळ माळ जे असतं माळरान म्हणजे चमन उघडा डोंगर जो आहे त्याच्यावरती आपण काय लावतो, हॉर्टिकल्चर क्रॉप. आणि फसल हे कशाच्या, फील्ड क्रॉपच्या, फसल फील्ड क्रॉप चमन हॉर्टिकल्चर क्रॉप. आणि 9 क्रॉप कवर्ड केलेले आहे ह्या फसलच्या अंतर्गत. ठीक आहे, कोणते ते घेणार नाही आपल्याला, फसल ऍप त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरने चालू केलेलं आहे, जे प्राइसिंग इम्पोर्ट एक्सपोर्ट स्टोरेज ही सगळे कामं हे फसल प्रोजेक्टच्या अंतर्गत केले जातात, फील्ड क्रॉप साठी हे काम करतं. त्यानंतर ऍग्री मार्केट, ऍग्री मार्केट काय सांगितलंय, मोबाईल ऍप कॅन बी यूज टू गेट द मार्केट प्राइस ऑफ क्रॉप इन मार्केट विद इन 50 किलोमीटर, म्हणजे आपण आता म्हणजे जीपीएस लोकेटेड आहे पहिली गोष्ट आपलं लोकेशन, तर इथून जर आपण सर्च केलं ते हे ऍप घेऊन ऍग्री मार्केट ऍप, तर 50 किलोमीटर पर्यंतच्या भागात तुमचे किती भाव भेटू शकतो याला किंवा कुठे कोणता भाव आहे किती भाव आहे, तर हे सांगायचं काम कोण करतं, ऍग्री मार्केट ऍप. ऍग्री मार्केट ऍप 50 किलोमीटर पर्यंतच्या रेंजमध्ये सांगतं. पशुपोषण एनडीडीबीनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद गुजरात यांनी डेव्हलप केले पशुपोषण नावात, त्याचे पशुपोषण चांगलं खायला दिलं तर तब्येत होणार आहे गाईची, बरोबर आहे, पशुपोषण. मग हे काय करतं, बॅलन्स रेशो म्हणजे गाईला किती खाणं गरजेचं आहे तिच्यासाठी तो चारा सगळं कॅल्क्युलेटेड करायचं काम हे कोण करतं, कमी खर्चामध्ये चांगलं त्यांना रेशन प्रोव्हाइड करणं हे पशुपोषण ऍप करतं. मग याच्यामध्ये ऍडवाइस करतात ते, तुम्ही किती लोकली अवेलेबल फीड इनग्रेडियंट त्याला ऑफर केले पाहिजे, त्याच्यावर मिक्सचर कोणतं घेतलं पाहिजे. पशु पोषण ऍप एनडीडीबीने डेव्हलप केलंय आणि हे गायांचा कॅल्क्युलेट करतं रेशन त्यांना खायला किती पाहिजे ते. आणि ई गोपाला, आता ई गोपाला काय, ई गोपालाच्या अंतर्गतच ते आपलं पशु पोषण ऍप पण आहे बरं का, पशु पोषण म्हणजे मेन ई गोपाला येतं पशु पोषण पण आहे. मग ई गोपाला काय सांगतं, प्रोव्हाइड डिटेल्स ऑफ बॉवाईन, मग त्याच्यामध्ये त्यांनी सगळे ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे स्टुअर्ड सिमेंट किंवा फ्रोझन सिमेंट असतील, त्यानंतर सॉल्टेड सिक्स टेक्नॉलॉजी, तिथून आपल्याला सॉल्टेड सिक्स सिमेंट कसे भेटणार, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन साठी काय काय गरजेचं, किंवा म्हणजे ती टेक्नॉलॉजी असेल किंवा मग व्हॅक्सिनेशन कधी कोणतं करायचं, फ्रोझन सिमेंट परत बॅलन्स डाएट, हे सगळं कॅल्क्युलेट करायचं किंवा नोंदी ठेवायचं काम ई गोपाला करता. ई गोपाला आणि हे पण लॉन्च कोणी केलं, एनडीडीपीनी, एनडीडीबीनीच केलेलं, पशुपोषण असो किंवा ई गोपाला असो दोन्ही एनडीडीबीनी शोधून काढलेत. आणि ई गोपाला ही मोठी म्हणजे ऍप आहे जवळपास, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं कॅल्क्युलेट गायांच्या रिलेटेड सगळ्या नोंदी, प्लस त्यांना जे काही थर्ड पार्टी ऍप म्हणजे जे मधले आडतदार होते त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला ई पोष ई गोपालाने. आणि पशुपोषण फक्त खाण्याच्या रिलेटेड आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत.
कमेंट करा एकदा, काय समजलं ना सध्या सांगा, एखादा पॉइंट परत घेऊ आपण. एक वाजलेत रात्रीचे आणि सकाळपासून पीपीटी तयार करणं ही, तर मग एनर्जी थोडी डाऊन झाली, पण ठीक आहे. एवढं उद्या लेक्चर बघून घ्या, याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी यायला पाहिजे. आता आपण तर ट्राय केलाय, जेवढं महत्वाचं आहे, जेवढं आयबीपीएस एफओने विचारलंय, जे मागच्या 2 वर्षामध्ये किंवा मग एफओ महाराष्ट्र बँकेचे याला असेल, तर ते सगळं आपण कव्हर करायचा प्रयत्न केला. पण असं आहे, या आयबीपीएस एफओचा सिलेबस आपल्याला एका दिवसात कव्हर करणं किंवा एका लेक्चरमध्ये शक्य नाही. नाहीतर मग एवढे जे क्लासेस किंवा जे सगळ्या गोष्टी आता मुलं अभ्यास करतायत, त्यांनी मग एका दिवसात अभ्यास करून पोस्ट काढल्या असत्या, पण ते डाटा आणि ते एवढं वाचून पण 40-45 बरोबर येत नाही एफओमेसला. हेच प्रश्न असतात, काही वेगळा नाही, सेम टू सेम पॅटर्न. त्यामुळं आता जे थोडं आहे तेवढं वाचा तुम्ही. आता ही पीडीएफ, त्यातलं थोडंफार नोट्स काढा, जे 5-10 मिनिटात तुमचं नंतर वाचून होईल. सगळं नका लिहित बस, फक्त इयर किंवा काहीतरी महत्वाचं जे तुम्हाला सांगितलं, मेन्शन केलं तेवढं. प्लस जे 16 जानेवारीचे अनालिसिस शिफ्टचं घेतलंय, त्याच्यामधून जे टॉपिक तुम्हाला फोकस करायला लावले तेवढे उद्या वाचून घ्या. ओके, म्हणजे 2 गोष्टी, एक हे लेक्चर, त्याच्यावरती छोटी नोट्स, आणि तुमचे 16 जानेवारी जे जे टॉपिक महत्वाचे सांगितले, चार जे आज वाचले असतील तर गरज नाही, पण नसेल तर ते वाचून घ्या, ह्या 2 गोष्टी. आणि करंट नोव्हेंबर डिसेंबर वाचता आलं तर वाचा, बाकी जसं आहे तसं पेपरला शांततेत जावा. उद्या संध्याकाळी 6-7 वाजल्यापासून कोणती पीडीएफ, हे येईल ते येईल म्हणून वाचू नका. बसा, बस झाला आता, कारण किती केलं तरी कमी आहे. आणि ते सगळं केलेलं परत आता काल परवा ज्यांनी वाचलं, दुसऱ्या दिवशी सगळं वेगळं आलं. आता तुम्ही जे उद्या वाचलं किती पण जरी ह्या पीडीएफ घेऊन, म्हणजे हे आलते म्हणून मी वाचतोय क्वेश्चन, त्याच्या वेगळे येतील तिथं. त्यामुळं थोडंफार शांत राहण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही म्हणजे स्टेबल राहशाल तेवढे परवा चांगले मार्क पडतील. त्यामुळं तसं नियोजन करा, जास्त गडबड करू नका. आता ठीक आहे, साहजिक तुम्हाला गडबड होणारच आहे जरा, कारण म्हणजे हे वाचू का ते, पण नाक करू तसं नॉर्मल राहा आणि शांततेत थोडाफार वेळ वाचा, थोडाफार निवांत राहण्याचा प्रयत्न करा. हाँ, महाराष्ट्र बँकेचा जो पेपर होता एफओचा, ज्यातून 10-11 क्वेश्चन पेपर शिपला, त्याच्यातले जसे तसे होते, ते तुम्हाला आपल्या राऊरे अग्रे अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मी सेंड करतो. तिथून ती पीडीएफ बघा आणि त्याच्यातलं वाचून घ्या. कारण काय सांगतं, उद्याच्या पण जेव्हा बॅच पेपर असेल शिफ्टचा, त्यावेळेस त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, शब्द पण सुचत नाही एवढी झोप लागली. पण ठीक आहे, चलो तर बघा आता पुढे. आणखी काय बघितलं तुम्हाला वाचायचं, काय ते सांगितलं मेजर. त्यानंतर प्रश्न जर एखादा तुम्हाला अवघड आला तर अडून बसू नका, पटकन आपलं तिथून बाजूला व्हा, मार्क फॉर रिव्ह्यू किंवा मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट करा, आणि नंतर मग पेपर सोडून झाल्यानंतर ते बघा. आणि जो विषय अवघड जातो तो नंतर सोडवा, पहिले मेन मेन सोपे सब्जेक्ट सोडून घ्या सगळे. ठीक आहे, आता आपले सिरीज मधले शेवटचं लेक्चर आहे आज हे, म्हणजे टीचिंगच्या बाबतीत, जी इथून पुढे एखादा कट ऑफ बद्दल किंवा एक अनालिसिस बद्दल येईल, बाकी सगळं झालंय. मग आपण एकदा पूर्ण शिफ्ट झालं. आता तुम्ही सगळेजण विचारत होते की कट ऑफ कधी किती लागल आणि नॉर्मलायझेशन होईल का रे, पण पेपर तर होऊ द्या पुढचा, कारण तो पेपर कसा जातोय स्टुडंटला सगळ्यांना, त्या अंदाजावर आपल्याला अंदाज लागणार आहे की मागचं किती लागल. कारण एक पेपर झाला म्हणजे कट ऑफ ठरत नसतो, कारण पुढची पेपरची शिफ्ट कशी येते, सोपी की अवघड किंवा मग नॉर्मलायझेशन, मग त्यानुसार किती होणार त्यावरती ते कट ऑफ डिपेंड आहे. त्यामुळे आता त्याचा विचार करू नका, ठीक आहे. जसं आहे तसं पेपर शांत द्या, प्रश्न आणि क्वेश्चन आन्सर ऑप्शन जे आहे व्यवस्थित वाचून टिक करा. इलिमिनेशन मेथड परत सांगतोय वापरा, लॉजिक लागलं ना, भरपूर प्रश्न असे अभ्यास न करता तिथे लॉजिकने सुटताय, कारण अभ्यास आणि तसे पण जास्त सुटत नाही. ठीक आहे, तर पुढं आपल्या सिरीज मधलं शेवटचं लेक्चर होतं, त्यानंतर तुम्ही बघितलं म्हणजे भरपूर तुम्ही म्हणजे पेपरवरून जे आले त्यांनी पण सांगितलं एवढे क्वेश्चन आले तेवढे आले, म्हणजे चांगला रिस्पॉन्स दिला तुम्ही, स्वतःहून फोन केले सर या सिरीजचा फायदा झाला, तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपले जे काय राहुरी अग्रे अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर असतील किंवा ओनर असतील माननीय संदीप भुसारी सर, यांनी ज्या मला इथे तुमच्या बरोबर जे काही लेक्चर घेण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. आणि याच्यामध्ये ह्या अनालिसिस युट्यूब वरती आपण फ्री अवेलेबल करून दिलं होतं, जवळपास सगळ्या मुलांचं सगळा सिलेबस, जर कृषीचा सिलेबस नुसार आला असतात 30-35-40 क्वेश्चन फक्त 8-9 क्वेश्चन मधून आले असते, पण ठीक आहे करंट मधून आल्यापासून तरी पण आपले जास्तीत जास्त क्वेश्चन त्यामधून कव्हर झालेले होते आणि तो फायदा तुम्हाला झालेला आहे. तर सर्वांनी जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडली असेल तर नक्की कमेंट करा, कारण थोडंफार आम्हाला पण ऊर्जा भेटत जाईल तुम्ही कमेंट केल्यानंतर की म्हणजे या सिरीजचा फायदा झाला आहे की नाही, किंवा हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले याच्याबद्दल नक्की
कमेंट करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते करा, आणि आपण एक गुगल शीट तयार करूया किंवा तसा पोल घेऊया राहुरी ऍग्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर पेपर झाल्यानंतर सगळ्यांचे, म्हणजे पेपर कसे होते किंवा मग किती मार्क पडू शकतात त्यानुसार मग कट ऑफ तयार करायला. त्यामुळे राहुरी ऍग्री अकॅडमी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, ठीक आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट मटेरियल जर मला उद्या काय काय भेटलं, लई नाही देणार, 2-3 पेजेस जर भेटले किंवा जर सापडलं तर ते तुम्हाला ग्रुपवर अवेलेबल करून देईन टेलिग्राम वरती, ठीक आहे. आता आवाज पण निघत नाही 2:30 झाल्यामुळे. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना.